झालंय का विचार? झालंय का? सुरू करायचं आहे का? हा बरेच वेळ झाला ना. हॅलो, येत आहोस? आवाज येतोय क्लासला? कुठे टाका ठीक आहे. आले का सगळे? सो कसा होता पेपर? मस्त होता. अच्छा, इझी होता का? ठीक आहे, स्कोर नंतर कळणार आहे तुम्हाला का लगेच कळत आहेत? अच्छा, नंतर कळतील का? ठीक आहे, एक्सपेक्टेड आहे काही स्कोर तुम्हाला? जस्ट एक जनरल की आउट ऑफ 200, 100च क्वेश्चन होते ना आपले, आउट ऑफ 200 किती येतील काय? यस, किती आले पाहिजे सर? MPSC एवढे आले पाहिजे म्हणाल. MPSC काय आयडिया स्कोर? एक GS असतो ना आयडिया स्कोर आपला, हा किती असला पाहिजे? ठीक आहे, लास्ट टाइम मेरिट किती होतं? 197 होतं बरं, तर किती असलं पाहिजे मग त्या हिशोबाने? 100 तरी पाहिजे ना, एक म्हणतो ना आपण की एक ॲश्युरिटी आली पाहिजे. 100 आले म्हणजे बेस्ट झालं. 50% तरी या पेपरमध्ये पण आपण एक जनरली पकडू की त्या लाईनवरच पेपर होता, की जसं आपण पेपर जो सेट केला होता, मी जे काही क्वेश्चन्स बघितले त्यामध्ये, तर जनरली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 10 ते 15 क्वेश्चन येतात एन्व्हायरमेंट आणि ज्योग्राफीवरती, दोन्ही मिळून जर बघितलं तर 10 ते 15 क्वेश्चन्स आहेत. तर यामध्ये पण आपण मोस्टली महाराष्ट्रावरती एक 5-6 क्वेश्चन्स येतात, 5-6 क्वेश्चन भारताच्या भूगोलावर येतात, आणि 5-6 क्वेश्चन समजा 5 थोडेसे कमी असतात 5 पेक्षा, तर ते जगाच्या भूगोलावर येतील. बरोबर आहे? तर असा एक पॅटर्न आपण जनरली बघितला आतापर्यंत भूगोलाच्या टेस्टचा. ठीक आहे, तर त्याच हिशोबाने आणि त्याच क्वेश्चनच्या पॅटर्नने आपण तो रेशो मेंटेन करून या पेपरमध्ये ठेवला होता. आणि आय थिंक 20 क्वेश्चन आपले फक्त करंटचे होते, ते वेगळे होते. ठीक आहे, तर बघू डिस्कशन आता स्टार्ट करू आपण. तर ओव्हरऑल पेपर 50% म्हणजे असावे मार्क्स. बघा आता आज तुमचे मार्क्स भेटून जातील, तर एक मला या पेपरच्या डिफिकल्टीनुसार मला असं वाटतं की एक 100 ते 110 तुमचा स्कोअर पाहिजे होता. ठीक आहे, 100 ते 110 असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, नसेल तर इम्प्रूव्ह करा. ठीक आहे, आणि ते कसा इम्प्रूव्ह करायचं आहे ते पण सांगतो मी. कोर एरियाज पण सांगेल तुम्हाला की कुठून जास्त मार्क्स येऊ शकतात, किंवा कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत, किंवा एक क्वेश्चन आपण जो आता घेतला फॉर एक्झाम्पल, त्याला अदर अँगल्सनी कसं अजून कव्हर करायचं आहे. ठीक आहे, तर त्याच्यावर पण आपण फोकस करू. क्लिअर आहेत पर्यंत? ओके, तर फर्स्ट क्वेश्चन काय आपलं? फर्स्ट क्वेश्चन काय होता? पेपर आहे सगळ्यांकडे? येस, अजून थांबायचं का? थांबायचं. ओके ठीक आहे, क्वेश्चन वाचा तोपर्यंत. क्वेश्चन रीड करा. बघा पेपर भरपूर देताल तुम्ही, मार्केटमध्ये कचरा झालाय नुसता. बरोबर ना? तर पेपर देणं सगळं नाही आहेत गोष्टी, पेपर म्हणजे मल्टिपल क्वेश्चन्स देणं हा एक पार्ट झाला, पण 90% पार्ट राहतो त्याच्यापेक्षा जास्त. 10% असतं हे पेपर देणं, 90% त्याचं अनालिसिस व्यवस्थित बघा. ठीक आहे, जर कुणी एक्सपर्ट असतील, मेंटर असतील तुमचे, तर त्यांच्याकडनं शिकून घ्या की हा पेपर कसा घेतला पाहिजे, किंवा याला सर माझे कसे चुकले. जसं तुम्हाला मी आज या पेपरमध्ये बघितलं, पहिलंच पेज जे होतं की खात्री असलेले प्रश्न, बरोबर आहे, 2 मध्ये एक कन्फ्युजन होतं, 3 मध्ये कन्फ्युजन होतं, आणि जे बिलकुल माहीतच नव्हते तरी तुक्का मारले. ठीक आहे, असं काहीतरी सरांनी दिलेलं आहे तो टेबल, तर चांगलं वाटलं मला तो, एक काहीतरी वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न केला, यांनी स्वतःचं सेल्फ अनालिसिस तुमचं होत राहील. ठीक आहे, तर प्लीज अनालिसिसवरती भर द्या. जे काही आपल्याला विश्लेषण असतं ते खूप महत्त्वाचं आहे. MPSCच्या परीक्षेमध्ये मुलं विश्लेषणच करत नाही, 5-5, 6-6 हजार प्रश्न सोडतात आणि त्यांना वाटतं आता निघली आपली. ठीक आहे, तर तसं नाही आहे. इवन दो तुम्ही या टेस्टमध्ये 120+ जरी आणले तरीसुद्धा याचा अर्थ असा होतो की ॲटलीस्ट म्हणजे 20 ते 30 क्वेश्चन चुकलेत. ठीक आहे, तर हे 30 क्वेश्चन काय चुकले त्याच्यावर फोकस करा. ठीक आहे, तर या एरियाजवर फोकस केलं तर मार्क वाढतील. म्हणून मोस्ट इम्पॉर्टंट आहे, आता आज जे मुलं नसतील बसले अनालिसिसला, तर ते खूप चुकीचा अप्रोच आहे. फक्त टेस्ट देऊन काहीच होणार नाही, ते रीडिंग रूममध्ये बसूनही तुम्ही 2 तास लावून बसू करू शकतात, त्यात काही विशेष नाही आहे. पण प्रत्येक एरियावरती कसं फोकस करता येईल त्यावर मेजरली लक्ष द्या तुम्ही. ठीक आहे,
तर जे काही चुकलंय त्याचं अनालिसिस हे सर्वात महत्त्वाचं काम आहे. क्लिअर? करायचं स्टार्ट आपण आता. तर सेकंड फर्स्ट क्वेश्चन आहे आपलं. काय क्वेश्चन आहे पहिला? यस. तर भारताच्या मुख्य भूमीला मेनलँडला 75 किलोमीटर 7517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. बरोबर, हे पहिलं स्टेटमेंट होतं. दुसरं काय? उत्तर ते दक्षिण लांबी दिली आणि पूर्व पश्चिम लांबी दिली. बरोबर आहे. आणि तिसरं काय? आपली स्टँडर्ड लाईन. ठीक आहे, तर 82.5 डिग्री किंवा 30 डिग्रीची दिली आहे, जी 5 राज्यातनं जाते. काय असेल याचं आन्सर? यस. काय? यस, गुड. ठीक आहे, तर फक्त क बरोबर. पहिलं का रॉंग आहे? का रॉंग आहे? बिकॉज त्यांनी कम्प्लीट पकडलंय. आणि त्यामध्ये आपण बघा, इथे जनरली तुम्हाला दिसतंय की 6100 मुख्य भूमी म्हणजे कोणता आला की द्वीपकल्पाचा भाग आला. तर 6100 किलोमीटर येईल. आणि पूर्ण जर पकडलं म्हणजे इन्क्लुडिंग तुमचे बेट, भारतीय बेट जे असतील ते पकडून म्हणलं तर मग तो 7517 पर्यंत जातोय. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे, तर त्यामुळे पहिलं स्टेटमेंट हे काय असेल? रॉंग असेल. दुसरं काय? आपल्या इतर सीमा पण बघून घ्या की ओव्हरऑल आपली जमिनीची किती सीमा आहे, म्हणजे ओव्हरऑल बॉर्डरिंग जर पकडले तर 15200 किलोमीटर ते माहिती असू दे जनरल, बिकॉज आकड्यांवरती 1 ना 2 तरी क्वेश्चन येतातच एमपीएससीमध्ये, तर आकडे पण तेवढे पाठ असू द्या. त्यानंतर अजून काय होतं? हे उलटं केलंय. सेकंड स्टेटमेंटमध्ये काय केलंय? उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम लांबी बघितली. ठीक आहे, तर मग ती एक जनरल काय केलं? त्यांनी उलटं केलंय. जी उत्तर दक्षिण आहे तर ती किती असेल? मग 32-14 असेल. ठीक आहे, आणि जी पूर्व पश्चिम असेल ती एक्झॅक्टली उलटी असेल, मग त्याच्या 29-33. ठीक आहे, तर तेवढं एकदा लक्षात ठेवा. या दोन स्टेटमेंटमध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल. क्लिअर येतपर्यंत? ठीक आहे, त्यानंतर अजून काय? एक मला असं वाटतं या पॅटर्नला बघताना अजून एक करा की पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण तर बघताय तुम्ही किती लांबी काय आहे ते, पण या व्यतिरिक्त मला असं महत्त्वाचं वाटतं की नॅशनल हायवेज पण करा. बिकॉज आपण बरेच नॅशनल हायवे हे उत्तर दक्षिण कोणता आहे, पूर्व पश्चिम तुम्हाला माहिती आहे, नॅशनल हायवे 6 and 7 आणि जो की इंटरसेक्ट होतो नागपूरमध्ये. ठीक आहे, तर हे बघा, हे एक ॲड ऑन याच्यावरती रिलेटेड प्रश्न असतील. परत उत्तर भारताचं उत्तरेकडचं टोक कोणतं आहे किंवा पश्चिमेकडचं एक्स्ट्रीम टोक कोणतं आहे, दक्षिण कोणतं आहे, उत्तर कोणतं आहे, माहिती असतील सगळ्यांना. अतिपूर्वेकडचं कोणतं आहे आपलं? यस, किबुतो आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. ठीक आहे, आणि इकडे पश्चिमेकडचं कोणतं आहे? गुवरमोट्टा जे गुजरातमध्ये. उत्तरेकडचं दफ्तर असेल किंवा इंदिरा कौल. ठीक आहे, ऑप्शन लावे त्याचं. आणि साऊथला कोणतं आहे? यस, कोणतं आहे? इंदिरा पॉइंट किंवा अजून एक नाव आहे त्याला. यस, कन्याकुमारी नाही, तो द्वीपकल्पाचा, म्हणजे आपण द्वीपकल्पावर बघितला तर तो वेगळा आला. यस, अजून एक नाव आहे त्याला. आणि जनरली हा न्यूजमध्ये होता सध्या, कारण हे जो काही हा पॉइंट आहे हा थोडा सबमर्ज झाला आहे, म्हणजे पाण्यात डुबल्यासारखा झालेला आहे. जसं आपण सगळ्यांना माहिती आहे 100वी अमेंडमेंट झाली होती, त्यानंतर एक न्यूमूर आयलँड, आपले बरेच जे रिलेटेड बांगलादेश होते, आपले जे काही बेटं होते किंवा जे डिस्प्युटेड पार्ट होते ते एकमेकांना आपण शेअर केलेत. बरोबर आहे, तर लगेच तो क्वेश्चन आला होता बघा, म्हणजे काही यूपीएससी रिलेटेड होता तो, पण सेम एमपीएससी पण प्रिलियमला त्यांच्या फॉलो करतेच. तर न्यूमूर नावाचा एक बेट होता, तो त्यांना आपण देऊन टाकला, पण ऍक्च्युली तो डुबला होता. सेम तसाच एक क्वेश्चन काय विचार आता इकडे विचारला जाऊ शकतो की हा इंदिरा पॉइंट जो आहे तो आता सबमर्ज झाला आहे, म्हणजे पाण्यात थोडासा जे म्हणतो ना आपण डुबल्यासारखा झालेला आहे, तर मग हा पॉईंट येऊ शकतो. आणि इंदिरा पॉईंट हे सगळ्यांना आता लहान पोरं पण सांगतील, 9वी 10वीची मुलं, त्यांनाही माहिती आहे. तर दॅट इज सेकंड नेम इज पिग्मेलियन पॉईंट. ठीक आहे, तर त्याचं दुसरं नाव पण माहिती असू द्या. असे बरेच प्रोजेक्ट्स असतील किंवा बऱ्याच योजना असतात त्यांचे दुसरे नाव असतात, किंवा असे बरेच पॉईंट आहेत त्यांचे अजून काहीतरी ऑप्शन नाव असतात. ठीक आहे, आता मी अक्षवृत्त म्हणलं रेखावृत्त सगळ्यांना कळतंय, बरोबर आहे, पण चॅनल म्हणल्यावरती थोडंसं अजून डिटेलमध्ये वाचणं गरजेचं असतं की जसं आता अंदमान निकोबारला कोणते अक्षवृत्त डिवाईड करते, 10 डिग्री आहे, पण ते चॅनल हा वर्ड वापरला तर प्लीज कन्फ्यूज नका हो. चॅनल दॅट मीन्स की लॅटिट्यूडच हा शब्द त्यांनी वापरला किंवा अक्षवृत्त वापरलेलं आहे. तर पिग्मेलियन पॉईंट हा एक वर्ड लक्षात ठेवा. दक्षिणेकडचं टोक कोणतं आहे? पिग्मेलियन पॉईंट, इंदिरा पॉईंट. ठीक आहे, असे काही अजून नावं असतील तर नक्कीच तुम्ही अजून बघू शकता विकिपीडियावर वगैरे. ठीक आहे, तर इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? उत्तर दक्षिण टोक वगैरे कळालंय, पूर्व पश्चिम लांबी, उत्तर दक्षिण लांबी. ठीक आहे, बॉर्डर्स वगैरे थोडंसं व्यवस्थित बघून घेताल त्यामध्ये. नेक्स्ट काय आपलं? त्यात नेक्स्ट स्टेटमेंट आहे 82.5 डिग्री. हा चांगला म्हणजे नक्की स्टेटमेंट आहे की सगळ्यांना माहिती मिर्झापूर, अलाहाबाद, यूपी हे सगळे आत्तापर्यंत आपण रटत आलो आहे. ठीक आहे, पण ह्या पलीकडे जाऊन अजून काय पाहिजे की कोणत्या स्टेटमधून ही लाईन जाते. आणि अतिशय उत्तम हा क्वेश्चन आहे की आत्तापर्यंत आपण फक्त सगळ्यांना माहिती आहे की कर्कवृत्त बघत गेलो की कर्कवृत्त कोणत्या कोणत्या राज्यातून जाते, तर हा पॅटर्न फॉलो करा तुम्ही. याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे कर्कवृत्त कोणत्या कोणत्या राज्यातून जाते, तर तेच
ही लॅटिट्यूड अजून कोणत्या म्हणजे ही जी काही रेखावृत्त आहे, म्हणजे आता अक्षवृत्ताबद्दल आपण डिस्कस केलं, ही अक्षवृत्त आहे ना कर्कवृत्त जे आहे, तसंच रेखावृत्त काही महत्त्वाचे असतील. तसा आलेला पण एक क्वेश्चन की 97 डिग्री आपण जे म्हणतो ना की उत्तर पूर्वेकडचं टोक किती डिग्री आहे, पश्चिमेकडचं टोक किती डिग्री आहे, या दोघांमधला डिफरन्स किती आहे, ठीक आहे 29 डिग्रीचा काहीतरी डिफरन्स आहे, बरोबर आहे 30-29 आसपास, तर म्हणजे 2 तासाचा डिफरन्स आहे. हे क्वेश्चन येऊन गेलेत ना, मग त्यामुळे आपण त्या क्वेश्चनला पॅटर्न पकडून आपण असा प्रयत्न केला पाहिजे की अजून काय आहेत, 82.5 कोणत्या राज्यातून जाते. तर नक्की ज्यांना आलंय ते अतिशय उत्तम आहे, ठीक आहे, तर ज्यांना नाही आलं त्यांनी त्याच्यावरती इम्प्रूव्ह करतात, ठीक आहे. मग कोणती 5 राज्य आहेत की जनरली ह्या मॅपमध्ये तुम्हाला अजून व्यवस्थित कळेल, है ना, तर जनरली UP मधून जाते ते तर सगळ्यांनाच माहिती आहे, त्यानंतर MP आहे, नंतर छत्तीसगडमध्ये स्लाइटली जाते ओरिसा अँड आंध्रा, ठीक आहे. तर या मॅपवरून तुम्हाला क्लिअरली लक्षात येतं त्यामध्ये की कोणत्या कोणत्या राज्यातून जाते आणि पुढे जाते का श्रीलंकामधून, हे पण बघून घ्या ना, नाही दिले आपल्याला क्वेश्चनमध्ये पण श्रीलंकातनं जाते का हे पण एकदा आपण चेक केलं पाहिजे, ठीक आहे. तर जात असेल डेफिनेटली, म्हणजे ती लाईन ना 82.5 डिग्री इंडियन स्टँडर्ड टाइम त्यांच्यासाठी नाही गरजेची नाही आहे, पण ती लाईन जाते नक्की, हे तर क्लिअर आहे आपल्याला, ठीक आहे. तर डिफरन्स कळाला किती आहे काय ते. अजून एक क्वेश्चन आहे यामध्ये मला असं वाटतं की विचारला जाऊ शकतो की फॉर एक्झाम्पल भारताचं पूर्वेकडचं टोक आणि पश्चिमेकडचं टोक, ठीक आहे, कळतं आहे क्वेश्चन, भारताचं पूर्वेकडचं टोक आणि पश्चिमेकडचं टोक यांचा जे रेखावृत्तीय डिग्रीज आहेत किंवा रेखावृत्तीय डिग्रीजचा डिफरन्स आहे दॅट इज 29 किंवा 30 आसपास, तो जवळजवळ उत्तर दक्षिण अक्षवृत्तांच्या डिग्रीने एवढाच आहे, जवळजवळ आहे का, येस, ठीक आहे. तर हे ट्विस्ट करतील तुम्हाला काहीतरी की बाबा हे असं आहे का, जवळजवळ सेम आहेत का, तर आहेतच, बिकॉज खाली पण आपण काय बघतोय 6-7 डिग्रीच्या आसपास तो आपला इंदिरा पॉइंट आहे आणि वरती किती 37 आसपास आहे, 36-37 आसपास, म्हणजे जवळजवळ सेम आहे, 30 डिफरन्स आहे 29-30 जवळजवळ आहेत ना, हे म्हणजे हा हे दोन्ही स्टेटमेंट काय असतील बरोबर आहे. तर हे डिफरन्स चेक करायला तेवढं आलं पाहिजे आपल्याला, क्लिअर येतपर्यंत, ठीक आहे, ओके. तर हा क्वेश्चन कळालाय सगळ्यांना, मग ऑप्शन काय त्याचा 4 असेल, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन जाऊ आपण. हिंदुकुश आणि कुंडलून आहे तर ते पामीर नॉटने जोडले जातात. पामीर नॉट माहिती कुठे आहे तुम्हाला, अफगाणिस्तान कझाकिस्तान मोस्टली या दोन कंट्रीजमध्ये येतो आणि आपल्या एकदम थोडासा उत्तरेकडे वरती आहे, ठीक आहे, तर हे सगळ्यांना माहिती असेल, ठीक आहे. नेक्स्ट आहे सुलेमान आणि कुंडलून एक दिले त्यांनी, ते पण सांगितलं की पामीर नॉटने जोडले जातात आणि हिंदुकुश आणि सुलेमान, काय आन्सर आहे याचं, एक, यस, एक वाले आहेत भरपूर, बऱ्यापैकी चांगला स्टडी झाला त्यांचा, ठीक आहे. तर एक असेल याचा आन्सर, बाकी दोन काने जिथे सुलेमान आलाय बघा तर तो येणार नाही, काने येणार तो, कारण सुलेमान थोडा खाली आहे अजून, ठीक आहे. तर बघा तुम्ही मॅपमध्ये एक जनरली बघू शकता की हे बघा हा मॅपमध्ये तुम्हाला क्लिअर कळतंय हिंदुकुश आणि कुंडलून अटॅच झाले पण सुलेमान काय बराच खाली आहे, जो आपल्या सिंधू नदीला इंडस नदीला काय पॅरलल जातोय, ठीक आहे, आणि तो बऱ्यापैकी खाली आहे, डिसेक्टेड आहे. एक जनरल तुम्ही हिंदुकुशचा पार्ट म्हणून त्याला कन्सिडर करू शकतात पण तो पामीरला कंटिन्यू असा नाही म्हणता येणार आपल्याला, ठीक आहे. कुंडलूनचं खाली परत इराण इराकमध्ये एक एक्सटेन्शन जातं, ते कोणतं आहे, या झॅग्रोस आहे, आणि हिंदुकुशचा पुढे कोणतं आहे, एल्ब्रुज आहे, ठीक आहे. तर हे कुठे कनेक्ट होतात सगळेजण, हे पामीर तर माहिती सगळ्यांना पण हे नाही माहिती की एल्ब्रुज आणि झॅग्रोस हे दोघं कुठे कनेक्ट होतात पुढे, येस, अनाटोलिया नाही तो तुर्कीमध्ये गेला, इराणमध्ये, ठीक आहे, एक नावच आहे त्या कंट्रीचं, त्या कंट्रीमध्येच येतं, आर्मेनियन प्लॅटू, ठीक आहे, आर्मेनियन प्लॅटू म्हणून आहे. हे दोघं पुढे कुठे कनेक्ट होतात, आर्मेनिया नावाचा एक प्लॅटू आणि कंट्री पण तीच आहे, तर त्या आर्मेनियन प्लॅटूमध्ये कनेक्ट होतात जे की ब्लॅक सी आणि कॅस्पियन सीच्या मध्ये येते लक्षात, तर एक्झॅक्टली त्या पॉईंटला ते कनेक्ट होतात. आणि आर्मेनियाबाबत विशेष अभ्यास करा बिकॉज एक जनरल तो वेस्ट एशियन कंट्री म्हणून आपण कन्सिडर करतो, बरोबर आहे, आणि ते वेस्ट एशियन कंट्रीमध्ये आय थिंक तो एक का दोनच असे कंट्रीज आहेत ज्यांना वॉटर बाउंड्री लागत नाही, बाकी वेस्ट एशियन कंट्रीजला वॉटर बाउंड्री लागते, एक तर मेडिटेरेनियन लागते किंवा रेड सी लागतोय किंवा ब्लॅक सी लागतोय किंवा कॅस्पियन लागतोय, पण आर्मेनिया आय थिंक एक आहे की जो लँड लॉक्ड आहे, ठीक आहे, दॅट इज ओनली, ऑर आय थिंक अजून एक कोणतरी आहे पण जनरली मला माझ्या वाचता तरी ओनलीवाला तो एकच आहे की जो आर्मेनिया फक्त असा एक आहे की तो लँड लॉक्ड आहे. आज तुमचं घरी जाऊन ते काम आहे की बघायचं आहे तुम्हाला, ठीक आहे, की वर्ल्ड ॲटलस असेलच सगळ्यांकडे, म्हणजे ओव्हरऑल ॲटलस वापरतच ना सगळे, ऑक्सफर्ड, ठीक आहे, ऑक्सफर्डचं सेकंड किंवा थर्ड एडिशन हे स्पेशली आपल्या MPSC UPSC मुलांसाठी काढलेलं आहे, तर त्यात इन डिटेल झूम करून मॅप दिलेले, ठीक आहे, की जे ओव्हरऑल असतात ना मॅप सगळ्यांना माहिती असतील ना, की बघा बाकी एडिशनचा प्रॉब्लेम काय आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक स्टेटचा झूम करून मॅप नाही दिलेला आहे, प्रत्येक स्टेटचा,
आणि याच्यात काय दिलं, सेकंड किंवा थर्ड एडिशनमध्ये काय, प्रत्येक स्टेटला फिजिकल आणि पॉलिटिकल दोन्ही मॅप झूम करून खूप चांगले दिलं, त्यामुळे विशेष त्याच्यावरती क्वेश्चन्स कवर होतात. आता बरेच क्वेश्चन्स असतात, तुम्ही म्हणता सर याची काय गरज आहे, तर झूम केलेल्या मॅपची ही गरज आहे की जसा एक क्वेश्चन आला होता बघा, की सगळ्यांना माहिती आहे की महादेव रेंज कोणत्या राज्यात आहे, कोणत्या राज्यात आहे, यस कुठे आहे महादेव रेंज, यस गुड, है ना, तर कुठे आली ही एमपी मध्ये. आता यांचा डिटेल अभ्यास झालेला, अजून आहे का कुठे, यस दॅट इज शंभू महादेव. मग हेच आहे की हा डिफरन्स कळायला पाहिजे आणि तो ॲटलसमध्ये व्यवस्थित दिलेला आहे. ठीक आहे, तर शंभू महादेव म्हटलं तर आपल्याकडे आहे, ठीक आहे, आणि महादेव म्हटलं तर कोणाचा, सातपुड्याचा पार्ट आहे. तर सातपुड्याचा प्रत्येक पार्ट हा बाकी ॲटलसमध्ये दिसत नाही, पण त्यात विशेषतः व्यवस्थित दिलेला आहे. ठीक आहे, तर त्यामुळे ट्राय करा की तेच एडिशन घ्यायचा प्रयत्न करताल. ठीक आहे, तर परत या आपल्या क्वेश्चनवर, तर हे सगळे जे काही रेंजेस आहेत ते प्लीज नीट बघा. आणि या व्यतिरिक्त पण अजून काही आहेत की जसं हिंदुकुशला अजून एक्सटेन्शन कोणतं आहे त्याचे, किंवा अजून कोणते पार्ट्स आहेत हिंदुकुशचे, सॉरी पामीर नॉट पासून निघणारे अजून कोणते पार्ट्स आहेत, यस कोणते आहेत, तियनशान आहे जी वरती जाते, कुंडलून आहेच, ठीक आहे, अल्ताईशान हे तियनशानचं एक्सटेन्शन आहे. ठीक आहे, तर त्यामुळे ते एकदा चेक करून घेताल, आणि खाली आपले येतातच केटू वगैरे, ते एकदा बघून घेताल. क्लिअर आहे इथपर्यंत, कळलं पामीर नॉट सगळ्यांना, क्लिअर आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. आता या क्वेश्चनमध्ये थोडासा इश्यू आहे, तरीसुद्धा अटेम्प्ट केला असेल बऱ्याच मुलांनी, काय आन्सर दिलं तुम्ही तरीसुद्धा, क्वेश्चन थोडासा रॉंग टाईप आहे. पेरियार घेतलं का, बरं ठीक आहे चालेल. तर एक चेंज करायचा होता, पण ओव्हरऑल सगळ्यांचे मार्क करून झाले असं सरांचं म्हणणं होतं, आणि त्यामुळे चेंज करताना आला. पहिल्या स्टेटमेंटमध्ये जर चेंज केला तर ॲक्च्युली आन्सर तुमचं एक चेंज होतं कम्प्लीट. जसं की ही नदी केरळमधली दुसरी सर्वात मोठी नदी आहे, असा जर स्टेटमेंट असतं तर हा क्वेश्चन बरोबर होता. आणि जसं अन्नामालाई टेकड्यांमध्ये कोणाचा उगम आहे, भरतपूजा, ठीक आहे, तर हिचा जर पाहिला तुम्ही, आपली पेरियार जी आहे तर तिचा आपल्या जनरल शिवागिरी म्हणून आहे सुंदरमाला, तर त्या ठिकाणी येतो, शिवागिरी म्हणून एक पॉईंट आहे, तर तिथे उगम आहे. आणि दुसरं म्हणजे काय, ही सर्वात मोठी जनरली काय बघतो आपण की केरळमध्ये फ्लो होणारी नदी आहे, कोणती, पेरियार. पण भरतपूजा ही सेकंड लाँगेस्ट आहे, कळतं आहे का. ओव्हरऑल जर भारतात म्हणजे केरळमध्ये, ॲक्च्युली हे फक्त केरळमध्ये टोटल 248 आसपास आहे, म्हणजे 50 आसपास आहे हिचं किलोमीटर, पण नंतर तिचं काय की याच्यापेक्षा ती कमी आहे, पेरियारपेक्षा काय कमी फ्लो आहे तिचा. तर सर्वात मोठी केरळमधली कोणती आहे, पेरियार, सेकंड कोणती आहे, भरतपूजा. ठीक आहे, समजते, लक्षात येते का सगळ्यांना. आणि त्यामुळे दुसरं स्टेटमेंट जे आहे ते उगम स्थानाबाबत आहे, आणि अन्नामालाईमध्ये कोणाचा उगम आहे, भरतपूजाचा आहे. ठीक आहे, क्लिअर येतपर्यंत. आणि थर्ड जे आहे पोनम्मा, ही कोणाचं नाव आहे, भरतपूजाचं, कळलं, पेरियारचं नाही. पेरियार हे म्हणजे पेरियारचा अर्थ असा होतो की देव, किंवा जे खूप एक लॉर्ड म्हणतो आपण की एक देवासारखं तिला पूजलं जातं, तर ते म्हणजे पेरियार. आणि पेरियारला एक खूप धार्मिक महत्त्व आहे केरळमध्ये. ठीक आहे, तर एक जनरल पोनम्मा हे एक वेगळं नाव आहे आणि ते भरतपूजाचं आहे, पेरियारचं नाही आहे. ठीक आहे, तर पहिलं ब आणि क हे स्टेटमेंट भरतपूजाबद्दल आहे, पण पहिलं स्टेटमेंट जे आहे ते कोणाबद्दल आहे, पेरियारबद्दल. त्यामुळे क्वेश्चन थोडा कॅन्सल करावा लागेल आपल्याला. आणि जर क्वेश्चन कॅन्सल नसेल करायचा तर पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय तुम्हाला ॲड करावं लागेल, सेकंड आहे ही, सेकंड लाँगेस्ट. ठीक आहे, दुसरी सर्वात मोठी नदी. क्लिअर, समजलं आहे, ओके ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. आता जनरली याच्यात पेरियार लिहिलं बघा, लाँगेस्ट आहे जर पेरियार बघितलं तर 248 आसपास आहे, आणि भरतपूजा 250 आहे, पण ती दोन स्टेटमधून फ्लो होते. ठीक आहे, तर त्यामुळे केरळमध्ये किती आहे, फक्त कर्नाटक साईडने अशी थोडीशी ती टच करून येते, तर केरळमध्ये किती आहे, 290 आहे. त्यामुळे आपोआप कोणती आहे सर्वात जास्त, पेरियार. ठीक आहे, शब्द लक्षात घ्या, केरळमध्ये आहे. जर दोघांपैकी कोणती मोठी आहे, स्टेट ने मेन्शन केला, तर मग तुमचा आन्सर काय पाहिजे, भरतपूजा. क्लिअर येतपर्यंत, ठीक आहे. त्यानंतर बाकी केरळ पंबा नदी आहे 177 किलोमीटर, ते इम्पॉर्टंट नाही किती प्रवास करते, पण जाते कुठे हे महत्वाचं आहे. ती बे ऑफ बेंगॉलला जाईल का, बिकॉज सर्वात मोठी नदी आहे, आणि ती कुठे जाते हे महत्वाचं असतंच कधी पण. ठीक आहे, म्हणजे केरळमधली, तर मग लक्षात ठेवा ती डायरेक्टली जात नाही अरेबियन सीमध्ये, ती कुठे जाणार आहे, मग वेमनाड सरोवर. वेमनाड हे फार महत्वाचं आहे. वेमनाडबद्दल काय महत्वाचं आहे, कारण वेमनाड हे एक बॅकवॉटर आहे आणि खूप मोठे तिथे टुरिझम डेव्हलप झालं आहे. आणि दुसरं काय अजून महत्वाचं, की भारतातलं सर्वात लांब सरोवर कोणतं आहे, लांब, तर ते कोणतं आहे, वेमनाड. क्लिअर येतपर्यंत, ठीक आहे. आणि बाकी ते थोरियम वगैरे सापडतो तिथल्या सँडमध्ये, मोनोझाईट नावाची सँड आहे. बघा, एक क्वेश्चन घेतला ना तर सगळे एरिया कव्हर करा,
पट 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 क्लिक झालं पाहिजे तुम्हाला सगळं. अजून काय क्लिक झालं पाहिजे इथे, नॅशनल वॉटरवे नंबर कोणता क्लिक झालं पाहिजे इथे, नॅशनल वॉटरवे नंबर कोणता आहे, आणि एकमेव नॅशनल वॉटरवे आहे. म्हणजे तसे ते 106 करणार आहेत, तो नंतरचा पार्ट आहे, पण सध्या 6 आहेत. बरोबर येते लक्षात? मग सध्या 6 आहे जे अॅटलस मध्ये दिलेले आहेत. मग एकच असा नॅशनल वॉटरवे आहे जो वेस्ट कोस्टला आहे, मग त्याचा नंबर काय? यस, गुड. ठीक आहे, तर मग हे चेक करत चला. कंटिन्यू काय करायचं तुम्हाला, हे सगळ्या गोष्टी अराउंड दॅट जेवढे काही चेक करता येतील तेवढे करून घ्यायचे. परत आपल्याला नाही म्हणलं तरी प्राचीन भारताचा इतिहास पण येतो, तर या ठिकाणी या नदी ठिकाणी कोणती प्राचीन वसाहती होत्या या पण बघून घ्या. तर पॅरलली सगळं चेक करून घ्यायचं एकदा. ठीक आहे, जमेल? ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. आता जनरली हे सगळे अस्तमुडी लेक वगैरे पण आहेत ते पण बघून घ्या. वेमनाड वरती आहे बऱ्यापैकी, उत्तर दक्षिण क्रम विचारू शकतात. तर सर्वात वरती वेमनाड आहे, नंतर कायमकुलम आहे, आणि नंतर अस्तमुडी, असे काही त्यामध्ये लेक्स वगैरे दिसतात त्यांचे. ठीक आहे, आणि नद्या पण एकदा आज व्यवस्थित चेक करून घेताल घरी जाऊन. ठीक आहे, क्लिअर. नेक्स्ट आहे हे बाकी कार्डमम वगैरे रेंजेस माहिती आहे ना सगळ्यांना. ओके ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. फोर्थ क्वेश्चन, शिवसमुद्रम धबधबा हा कावेरी नदीवर आहे. सेकंड आहे की काबिनी भवानी अमरावती या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत, आणि थर्ड काय आहे, राजमुंद्री, जे काय राजमहेंद्री पण म्हणतात त्याला, राजमुंद्री असेल किंवा राजमहेंद्री, या ठिकाणी गोदावरी स्प्लिट होते. ठीक आहे, किंवा एक डेल्टा फॉर्म करते स्वतःचा. ठीक आहे, तर काय असेल याचा आन्सर? तिन्ही बरोबर आहे. अ आणि क, याचा आन्सर काय? अ आणि क, ज्याचे सेकंड. बिकॉज काबिनी भवानी अमरावती या कोणाच्या उपनद्या आहे? कावेरीच्या आहेत त्या. ठीक आहे, तर त्यामुळे लक्षात घ्या की ते रॉंग असेल, सेकंड रॉंग असेल. ठीक आहे, तर बघून घ्या एकदा. इथे कावेरीच्या नद्या मोस्टली उगम कुठे? ब्रह्मगिरी टेकड्यांमध्ये आहे. सेम गोदावरी सारखं पण ब्रह्मगिरी टेकड्या, तेच तुम्हाला पॅटर्न तर माहितीच असेल तो. तर कर्नाटकमध्ये आहे, लांबी जवळजवळ 800 किलोमीटरच्या आसपास आहे, आणि त्यानंतर भारतातली एकमेव द्वीपकल्पावरची बारमाही नदी कोणती आहे? कावेरी आहे. ठीक आहे, तर ते तुम्हाला माहितीच आहे की दोन्ही पाऊस तिला पडतात. ठीक आहे, त्यानंतर आहे उपनद्या कोणत्या तिच्या? काबिनी भवानी अमरावती आणि हेमवती. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवून घ्या एवढं, की या उपनद्या माहिती असू द्या. त्यातल्या त्यात अजून याच्यात ॲडव्हान्स व्हर्जन असं जाऊ शकता तुम्ही, उजवीकडून कोणत्या मिळतात, डावीकडून कोणत्या मिळतात. ठीक आहे, तर त्यामुळे तो पॅटर्न पण एकदा उजव्या डाव्या कळतात सगळ्यांना. ठीक आहे, चालेल. ओके, तर सेकंड रॉंग आहे, बाकी दोन्ही पण बरोबर आहे. क्लिअर येतपर्यंत? ठीक आहे, राजमहेंद्री अजून कशासाठी इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्रात, सॉरी याच्यामध्ये जे आंध्र प्रदेशमध्ये जे आहे, तर ते का महत्वाचं आहे राजमहेंद्री? डेल्टा तो फॉर्म केलाच आहे, अजून काय? भारतातलं टोबॅकोचं प्रोडक्शनसाठी. ठीक आहे, तर टोबॅको प्रोडक्शन इथे सर्वात जास्त आहे, आणि त्याला व्हर्जिनिया ऑफ इंडिया पण असं म्हणतात. ठीक आहे, बिकॉज USA आपण बघतो ना की व्हर्जिनिया, इथे टोबॅको प्रोडक्शन जास्त आहे, तर इथे पण प्रोडक्शन आपल्याला काय दिसतं, टोबॅकोचं जास्त दिसतं. आणि KG बेसिन तसं पण खूप महत्वाचं आहे, KG म्हणजे कृष्णा गोदावरी बेसिन. ओव्हरऑल हा नॅचरल गॅस इंडियामध्ये खूप चांगला भेटतो, आणि रिलायन्सच्या इथे माईन्स पण आहे, तर त्या पॅटर्ननी पण एकदा थोडंसं चेकआउट करतात. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत समजलं? ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. आता एल निनो ला निनो बाबत आहे, काय याचा आन्सर? येस, मान्सून आणि एल निनो हे व्यस्त प्रमाणात आहे, संबंध आहे त्यांचं. आणि त्यानंतर आहे पॅसिफिक वगैरे हवामान बदल, क्लायमेट चेंज, सदन ऑसिलेशन असंही म्हणतो आपण त्यांना, ही संकल्पना तिथे वापरली जाते जनरली. येस, आणि नेक्स्ट आहे वॉकर सेल बाबत. ठीक आहे, तर काय असेल याचा आन्सर? मग तिन्ही बरोबर आहे, गुड. ठीक आहे, तर एल निनो ला निनो सगळ्यांना माहिती पाहिजे कसं आहे, स्टील आपण एकदा बघू त्याच्यामध्ये काही मॅप्स आहेत आपल्याकडे, तर याच्यातच जाऊ आपण. ठीक आहे, एनसोसाठी हा एक थोडासा व्यवस्थित आहे. एनसो म्हणजे काय? एल निनो सदन ऑसिलेशन. ठीक आहे, हे एक्झॅक्टली कुठं होतं, कुठे होतं हे? हां, पेरू आहे जो साऊथ अमेरिका वेस्ट कोस्ट. ठीक आहे, आणि दुसरा कोणता आहे? ऑस्ट्रेलिया, याचा नॉर्थ ईस्ट पार्ट. ऑस्ट्रेलियामध्ये एक डार्विन नावाचा एक पॉईंट आहे, आणि पेरूमध्ये कोणता आहे? तहिती नावाचा एक पॉईंट आहे. या दोन पॉईंटमध्ये सदन ऑसिलेशन होतं, आणि याला म्हणतात डायपोल. डायपोल म्हणजे काय? दोन पोल. पोल वन, पोल म्हणजे काय? हाय प्रेशरचा पोल, लो प्रेशरचा पोल, कमी दाब पट्टा, जास्त दाब पट्टा. ठीक आहे, या दरम्यान हे काय स्टार्ट होतं? सगळ्यांना माहिती असेल की ऑलवेज एअर प्रेशर कसा असतो? हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे. ठीक आहे, तर हाय हाय टू लो ऑलवेज एअर फ्लो होते. तर त्यामुळे इथे कोणता पॅटर्न आहे, म्हणजे कुठून कुठे हवा जाते? साऊथ पॅसिफिक आहे, ऑस्ट्रेलिया आणि पेरूच्या दरम्यान हे होतं आहे. तर कुठून कुठे जाते, कुठे हाय प्रेशर आणि कुठे लो प्रेशर आहे? येस,
हां पेरूला कोणता प्रेशर आहे पेरूच्या जवळ किंवा त्या पॅटर्न? येस गुड. तिथे कोणता प्रेशर आहे? हाय प्रेशर. आणि इकडे ऑस्ट्रेलियाकडे कोणता आहे? लो प्रेशर आहे. म्हणून इकडे बघा दिसतंय तुम्हाला इथे जनरली कोणता हाय प्रेशर शो केला त्यांनी आणि इथे कोणता असेल लो प्रेशर. ठीक आहे, लो प्रेशरला ऑलवेज एअर काय होते? राईज होते, म्हणजे वरच्या साईडला फ्लो होतो तिचा. आणि त्यामुळे काय होतं, जेव्हा ती वरती जाईल तेव्हा बाष्प घेऊन जाईल आणि ढग निर्माण करून पाऊस पण तिथे देणार आहे ते ऑस्ट्रेलियामध्ये. हा झालं नॉर्मल कंडिशनमध्ये. ठीक आहे, हे झालं नॉर्मल कंडिशनमध्ये किंवा लानिनो कंडिशनमध्ये. ठीक आहे, आता इथे मला एक सांगा की हाय प्रेशर का बरं आलं इथे? येस टेम्परेचर. हां ठीक आहे, अजून अजून काय सांगतं? येस कोल्ड करंट आहे तिथे. ठीक आहे, तर जनरली काय दिसतं आपल्याला इथे? कोल्ड करंट आहे. तर कोणती कोल्ड करंट इथे? येस पेरुवियन आहे किंवा हंबोल्ड पण म्हणतात तिला. पेरू किंवा हंबोल्ड करंट ही काय इथे? कोल्ड करंट आहे. त्यामुळे इथलं प्रेशर टेम्परेचर कसं असतं जनरली? कमी आहे. पण हंबोल्ड करंट कधी म्हणलं जात जनरली तिला? की जेव्हा ती थोडंसं वॉर्म नेचर शो करते, म्हणजे ती कोल्ड न राहता आता काय झाली, थोडीशी गरम झाली. ठीक आहे, आणि जेव्हा ती गरम होते तर तेव्हा जर इथं वॉर्म करंट जर फ्लो होत असेल तर कम्पॅरेटिव्हली त्याचं टेम्परेचर इथं कसं असेल? जास्त असेल. आणि इथे कोणता प्रेशर आला मग आता? लो प्रेशर. आणि इथे लो प्रेशर असेल तर इथं कोणता प्रेशर असेल? हाय प्रेशर. एक्झॅक्टली ही सायकल काय होईल? उलटी होणार आहे. ठीक आहे, आत्ता जी दिसते तुम्हाला सायकल त्याच्या एक्झॅक्ट काय होणार आहे? ती उलटी फ्लो होणार आहे. आणि त्यावेळेसच कोणता आपण वर्ष म्हणतो? एल निनो. ठीक आहे, एल निनो हे त्या वर्षी असेल. कळलं इथपर्यंत? एल निनो माहिती आहे सगळ्यांना कन्सेप्ट? ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. फक्त एल निनो वगैरे काय आहे, हे जनरली साऊथ सदर्न ऑसिलेशन आहे, पॅसिफिकमध्ये आहे आणि त्याला एनसो पण म्हटलं जातं जेव्हा एल निनो सोबत त्याचं कोलॅबरेशन होतं तेव्हा. ठीक आहे, यात काय विचारायचं आहे अजून? एनी क्वेश्चन? इंडियन ओशन डायपोल माहिती आहे, त्यावर पण येऊ शकतो असं माझं एक प्रेडिक्शन आहे की इंडियन ओशन डायपोलवर पण क्वेश्चन येऊ शकतो. काय येतो मग? आयओडी फॅक्टर. येस, हा झाला एनसो किंवा एलिनो लानिनो कुठल्या बाबत झाला? पॅसिफिकच्या दक्षिण भागाबाबत झाला. ठीक आहे, त्याला काय म्हणतात आपण? थोडंसं इंग्लिश वर्ड वापरले चालतील ना? ठीक आहे, अनइवन हिटिंग कोणाचं होतंय? पूर्व, म्हणजे पूर्व पॅसिफिकचं होतंय का पश्चिम पॅसिफिकचं होतं? येस, हे पण महत्वाचं आहे बरं का, कोणत्या पॅसिफिकचं अनइवन हिटिंग झालंय? असमान काहीतरी असं तापमान जे चेंज होतं ते कुठं होतं? पूर्वेकडे होतं. हे आत्ताच पाठ करून ठेवा. ठीक आहे, की पूर्वेकडे काय झालं? असमान, म्हणजे इथे काय झालं? टेम्परेचर चेंज झालं म्हणून सडनली काय झालं तुमचं? तो सायकल पूर्ण चेंज झाली. क्लिअर आहे? तर ह्याच पॅटर्नला असोसिएट अजून तिकडे पण आहे आपल्या ऑस्ट्रेलियाच्या त्या साईडला. कोण येतं आता? इंडियन ओशन. मग इंडियन ओशनमध्ये कोणता फॅक्टर ऑन होतो लगेच? इंडियन ओशन डायपोल. तिथे सुद्धा मॅस्कॅरन म्हणून एक आहे मादागास्कर, त्याच्या थोडंसं नॉर्थ ईस्टला किंवा ईस्टला म्हटलं तरी चालेल. तिथे एक हाय प्रेशर असतो आणि हा एक लो प्रेशर, तर ही सायकल काय होते? तिथे रन होते. कळालं का? ठीक आहे, तर पॉझिटिव्ह आयओडी कधी असेल मग? येस, जेव्हा इथे लो प्रेशर आहे त्यावेळेस काय आपला जनरली पॉझिटिव्ह आयओडी बघतो आणि जेव्हा इथे हाय प्रेशर आला तेव्हा तो निगेटिव्ह आयओडी कन्सिडर होतो. कळालं? ठीक आहे, म्हणजे आपल्यासाठी कोणते कंडिशन चांगले आहेत मग? लान इनो आणि नॉर्मल इयर. हे नॉर्मल इयर आहे सध्या, ही जर डायग्राम काढली तुम्ही. ठीक आहे, तर ही कोणती आहे? नॉर्मल इयर किंवा लान इनो ही आपल्यासाठी बेस्ट आहे. आणि त्यावेळेस ऑन कोण असतो? इंडियन ओशन डायपोल. तर तो सुद्धा आपल्यासाठी कसं आहे? बेस्ट आहे. याच्यावरती अजून एक क्वेश्चन मला वाटतं विचारला जाऊ शकतो. हे झालं सदर्न पॅसिफिक बाबत, इक्वेटरच्या खालचा भाग. आता याच्यावरती पण आहे ना अजून एक पॅसिफिक, नॉर्दर्न पॅसिफिक, जे की जपान आणि कोणाच्या मध्ये? कॅलिफोर्निया पकडू आपण इकडे समजा. ठीक आहे, तर जपान आणि कॅलिफोर्नियाच्या मध्ये जो पॅसिफिक आहे तिथला काही मान्सूनशी संबंध आहे का कोणाचा? येस आहे का? आहे. नाही आहे कसा नाही? आहे इथे. ठीक आहे, तर तो आहे MJO. कधी ऐकला असेल तुम्ही? याच्यावरती पण येऊ शकतो बिकॉज UPSC ला आलेला याच्यावर क्वेश्चन. तर MJO पण माहिती असू द्या. MJO म्हणजे काय? मेडियन जुलियन ऑसिलेशन. ठीक आहे, ऑसिलेशन, परत ऑसिलेशन आला बघ. जसा हा SO आहे तसा हा MJO आहे. ठीक आहे, मेडियन जुलियन ऑसिलेशन. मग याच्यामध्ये डायपोल नाही आहे, याच्यात तीन पोल आहेत. ठीक आहे, की ज्याच्यामध्ये काय होतं? तीन पोल फॉर्म झालेत. तीन म्हणजे कसे झालेत फॉर्म? की फॉर एक्झाम्पल आता इथे आपण पकडलं, दिसतंय सगळ्यांना थोडंसं एक जनरल डायग्राम. ठीक आहे, तर इथे बघू आपण. जनरली इथे आपण जपान कन्सिडर केला. ठीक आहे, इकडे कोण आहे? एक नॉर्थ अमेरिका घेतला आपण. क्लिअर? ठीक आहे, तर इथे एक पोल आहे, इथे एक पोल आहे आणि इथे एक पोल आहे. समजतंय? तर हे वेगळा पॅटर्न आहे. पण आपल्या पहिल्या कसं होतं एलनिनोमध्ये कसं होतं? खाली दोनच पोल होते डायरेक्टली, त्या तहिती जवळ एक होता म्हणजे पेरू जवळ आणि एक कुठं होता इकडे ऑस्ट्रेलियाजवळ. दोनच पोलमध्ये वॉकर सेल आहे, पण इथे दोन वॉकर सेल आहे. म्हणजे ही एक वॉकर सेल असेल. ठीक आहे, आणि अजून एक कोणती असेल? तर एक्झॅक्टली ही वाली वॉकर सेल असेल.
कळतंय? किंवा फॉर एक्झाम्पल आपण उलटं जरी घेतलं तरी चालेल या पॅटर्नमध्ये, ठीक आहे? सेम सेम इथे पण कळतंय? म्हणजे इथे काय, दोन वॉकर सेल आहेत. जर नॉर्दर्न पॅसिफिक विचारला तर किती वॉकर सेल इथे, दोन वॉकर सेल आणि तीन पोल आहेत. म्हणजे याचा लो प्रेशर कुठे फॉर्म होतोय, मध्ये, आणि इथे कोणते असतील, हाय प्रेशर्स. कळतंय का? ठीक आहे, तर एमजीओ ही तीन पोलची कन्सेप्ट आहे आणि इथे किती असतात, दोन वॉकर सेल असतात, ज्यामध्ये मध्यभागी काय फॉर्म होतो तुमचा, लो प्रेशर, आणि त्यावेळेस एक पाऊस चांगला म्हणून कन्सिडर केला जातो. क्लिअर येतपर्यंत. आणि ज्यावेळेस ही सायकल अगेन रिव्हर्स होते, होऊ शकते ना ही पण, इथे काय येईल, मग हाय प्रेशर येईल, अगेन इथे कोणता आहे, लो प्रेशर, तिकडे सुद्धा लो प्रेशर, त्यावेळेस जपान आणि इकडे थोडं सायक्लॉनिक रेनफॉल वाढू शकतं. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, तर याचा डिरेक्टली इनडिरेक्टली इंडियाला पण इफेक्ट होतो, याच्यामुळे काही विंड्स इंडियाकडे पण फ्लो होतात. ठीक आहे, सॉरी, बुक नाही आहे, बुकमध्ये नाही येणार, एनसीईआरटीमध्ये पण नाही आहे, गोचेलॉंगमध्ये पण नाही आहे, हे तुम्हाला ऑनलाईन रीड करावं लागेल, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. हे नवीन कन्सेप्ट ओपन होत आहेत. ठीक आहे, तर ज्या ज्या नवीन कन्सेप्ट आपल्या ओपन होतील त्या तुम्हाला ॲड ऑन करावंच लागतील. ठीक आहे, तर UPSCला जनरली हा क्वेश्चन येऊन गेला आहे, तर तो तुम्ही रेफर करू शकता, बुकमध्ये नाही आहे. ठीक आहे, तर जेवढं एक्स्ट्रा मटेरियल आहे तेवढं यूज करत. ठीक आहे, क्लिअर? रेफरन्स वाचा, न्यूजमध्ये काही आलं तर लगेच अपडेट झालं पाहिजे. आता अजून एक आलं, तुम्ही म्हणता सर मग हे कसं आहे. ठीक आहे, तर आता हे आपण ज्यांना म्हणतो की जनरली अजून एक कन्सेप्ट आहे, मोडोकीवाला फॅक्टर, लानिनो मोडोकी वगैरे, हे रिसेंटली चालू आहेत अजून. ठीक आहे, तर लानिनो एलिनो मोडोकी हा पण एक नवीन नवीन ॲड होत आहे ते कन्सेप्ट. तर असं काही न्यूजमध्ये आलं, तुम्हाला वाटतं जॉग्रफी म्हणजे स्टॅटिक आहे, तसं नाही आहे, ते चेंज पण होत असतं. ठीक आहे, त्याच्यातही काही अपडेट होतात. असं म्हणतात की हे सगळ्या कन्सेप्ट भारताला मान्सूनला अफेक्ट करतात, जसं की आता मान्सूनला अफेक्ट करणारे वेगवेगळे घटक आहेत, मेडियन जुलियन ऑसिलेशन आहे, एलनिनो लानिनो मोडोकी आहे, प्लस तुमचा एलनिनो लानिनो मेन सदनवाला फॅक्टर आहे, इंडियन ओशन डायपोल आहे, प्लस तुमचा सोमाली करंट पण माहिती असेल तुम्हाला. ठीक आहे, तर त्या पण जेवढ्या स्ट्रॉंग तेवढ्या इंडियासाठी मान्सून चांगला आहे, प्लस तुमचा कोणत्या अजून ट्रॉपिकल इस्टरली जेट ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे, त्या पण आहे, मॅस्करन टू डायरेक्ट तिबेटपर्यंत जी सेल बनते ती एक आहे, प्लस तुमचा कोणता साऊथ वेस्ट जो आपल्याला सदन आपण नॉर्थ वेस्ट डिस्टर्बन्स रेनफॉल म्हणतो ना त्याला, काय म्हणतात त्याला, पश्चिमी चक्रवात काहीतरी म्हणतो आपण. ठीक आहे, तर तो वाला पाऊस आहे. तर या सगळे अफेक्ट जे करणारे घटक आहेत ते हार्डली 30% आहेत. अजून 70% अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला काही अनरिव्हील्ड आहेत किंवा अजून फाइंड आउट नाही झाल्यात. क्लिअर येतपर्यंत. तर जनरली ट्राय करा की जेवढ्या जेवढ्या वेगवेगळ्या गोष्टी असतील त्यात तुम्हाला समजतील, माहिती होतील, तसं ते अपडेट करायचं. क्लिअर आहे, कळालं इथपर्यंत सगळ्यांना? ठीक आहे, तर येईल लक्षात, जर विचारलं एमजीओ असेल किंवा एलनिनो लानिनो मोडोकी फॅक्टर, मोडोकी हा जापनीज वर्ड आहे, तर हे जर विचारलं तर तुमचा कोणता पॅसिफिक आला पाहिजे, नॉर्थ पॅसिफिक. कळतंय इथपर्यंत, समजलंय नक्की? ओके, तर नेक्स्ट बघू आपण, नेक्स्ट क्वेश्चन. बघा, हे इथं पण दिलेलं आहे तुम्हाला, हे पण थोडंसं अॅनालिसिस म्हणून कामी येऊ शकतं की एसओ कोणा दरम्यान आहे, दुसरं म्हणजे एसओ स्ट्रॉंग, तर मग त्याचा काय असतो, मान्सूनवर परिणाम कसा असेल. ठीक आहे, तर जेवढा सदन ऑसिलेशन स्ट्रॉंग असेल तर तेवढा मान्सून बेटर असेल. ठीक आहे, आपल्याला एक दिसतं लानिनो लाईक परिस्थिती असेल. ठीक आहे, आणि दुसरं एसओ जर लोअर असेल तर अगेन कमी मान्सून असेल. ठीक आहे, या पॅटर्नमध्ये. क्लिअर येतपर्यंत? ओके, हे कळले वॉकर सर्क्युलेशन सगळ्यांना? ओके, ठीक आहे, नेक्स्ट. टेडविंड वगैरे पण विचारू शकता, टेडविंड कधी वीक असतील, एलनिनोमध्ये का लानिनोमध्ये, त्याला आपण काय म्हणतो, व्यापारी वारे, है ना, टेडविंड म्हणजे कोणते, व्यापारी वारे. तर व्यापारी वारे हे कधी स्ट्रॉंग असतात, एलनिनोमध्ये का लानिनोमध्ये? येस, गुड. लानिनोमध्ये काय असतील, एक्झॅक्टली त्यांची दिशा कशी आहे, पूर्वीय वारे आहेत, आणि हे सुद्धा पूर्व ते पश्चिमच वाहत आहेत, मग त्यावेळेस ते स्ट्रॉंग असणार. ओके, कळालंय नक्की हा सगळ्यांना क्वेश्चन? बाकी सराउंडिंग एरिया कळाले म्हणजे ते पण आपल्याला टच करायच्यात. ओके, ठीक आहे, नेक्स्ट आहे. बाकी एवढं बघून घ्या, फक्त पॅसिफिकचा सगळा एरिया माहिती असू द्या. याच्या वर गेले तर मोडोकी फॅक्टर एक ऑन होतो आणि दुसरा कोणता होतो, आपला MJO. ठीक आहे, आणि याच्या खाली आले तो कोणता आहे, SO, ते पण एनसो असेल किंवा लानिनोवाला असेल. ठीक, लास्ट टाइम रिव्हिजनमध्ये हे ठेवायचं आपलं. आणि इकडे आले तर कोणता असेल मग, सॉरी, इकडे आले तर कोणता आहे, आयओडी फॅक्टर आहे. ठीक आहे, सोमाली दिसतोय का इथे, सोमाली, हा पण एक सोमाली करंट आहे. ठीक आहे, आणि आपल्या इकडे नॉर्थ वेस्टला जो पाऊस होता तो कोणता आहे, STWJ. STWJ माहिती सगळ्यांना, STWJ काय असतं, येस, सबट्रॉपिकल वेस्टर्ली जेट स्ट्रीम. जेट स्ट्रीम तर ऐकला सर,
ठीक आहे, तर या जेट स्ट्रीममुळे इथे पाऊस होतो ना, तर म्हणून त्याला आपण काय म्हणतो, वेस्टर्न डिस्टर्बन्स. STWJ सब ट्रॉपिकल एरिया आहे हा आपला, बरोबर. आणि तिथे वेस्टर्ली जेट स्ट्रीम, वेस्ट कडून कोण येतात, जेट स्ट्रीम, जे जोरात वाहणारे वारे अप्पर लॅटिट्यूडला असतात, थोडस जास्त उंचीवर असतात, तर त्यामुळे हे वारे जेवढे जोरात येतील तेवढे ते डायरेक्टली कोणाला हिट करतात, पंजाब हरियाणा UP साईडला, आणि त्यामुळे इथे काय देतात, पाऊस देतात. पण पाऊस कधी देतात, जेव्हा त्यांनी पाऊस कुठे घेऊन, म्हणजे बाष्पयुक्त वारे कुठून घेऊन आले ते, मेडिटेरेनसी प्लस ब्लॅक सी आणि कॅस्पियन सी, ठीक आहे. तर एवढ्या रिजनमधून जर ते बाष्पयुक्त झाले तरच इथे पाऊस पडेल, नाही झाले बाष्पयुक्त तर थंड कोरडे वारे इथे हिट होतात, आणि कोहरा वगैरे आपण म्हणतो ना दिल्लीची थंडी एकदम वाढते, तर ते जेट स्ट्रीम कधी कधी त्याला कारणीभूत असतं. कळालं इथपर्यंत, ठीक आहे, ओके. नेक्स्ट आहे, टाईम कमी असल्यामुळे थोडं फास्ट घेतोय, आय होप तेवढे अंडरस्टँड करताल तुम्ही. नेक्स्ट आहे कोपेनवाला. काय असेल याचा आन्सर, यस, कोणते कोणते, ते आपले जनरली हिमालय, हिमालयामुळे अडवले जातात, ठीक आहे. तर त्यामुळे हिमालयाचा तो एक बेनिफिट आहे ना आपल्याला, की जे सायबेरियन कोल्ड विंड्स येतात ते हिमालयामुळे अडवले जातात, तर त्यामुळे आपल्याकडे तेवढी थंडी नाही. जर हिमालय नसता तर मग आपल्याकडे अवघड होतं, ठीक आहे. तर मग आपल्याला हे सगळे सायबेरियाचे थंड वारे आले असते, आणि इंडिया वुड हॅव बीन डेझर्ट. का? कारण जेवढ्या करंट, कोल्ड करंट फ्लो होतील तेवढ्या ते बाष्पयुक्त वाऱ्यांना ढकलतात पुढे, त्यामुळे तिथे पाऊस पडू देत नाही. याचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं सांगता येईल का तुम्हाला, की जिथे कोल्ड करंट असल्यामुळे तिथे डेझर्ट लाईक कंडिशन फॉर्म झालं. येस, गुड. सर्वात बेस्ट काय, सहारा. कॅनरी करंट, तिथे कोल्ड करंट फ्लो होतात, त्यामुळे किती तिथे काय झालेलं आहे, डेझर्ट सारखी कंडिशन आहे, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. मंगोलिया पण एक आहे की जिथे सायबेरियन विंड कधी कधी फ्लो होतात, तर त्यामुळे, किंवा त्याला असं म्हणता येईल की एक वर्ड माहिती असेल तुम्हाला, कॉन्टिनेंटॅलिटी, ठीक आहे. कॉन्टिनेंटॅलिटी म्हणजे काय, त्याला मराठी वर्ड नाही एक्झॅक्टली मला सांगता येणार, म्हणजे जेवढं जमिनीपासून आत तेवढा तो इफेक्ट ऑन होतो, त्याला कॉन्टिनेंटॅलिटी असं म्हणतात. जेवढं तुम्ही जमिनीपासून आत, सॉरी, समुद्रकिनाऱ्यापासून आत, सॉरी, समुद्रकिनाऱ्यापासून जेवढा आतमध्ये तेवढा कॉन्टिनेंटॅलिटी इफेक्ट असतो, आणि त्यामुळे जो डेझर्ट बनला तो कोणता, मंगोलियावाला. तर जिथे थंड वारे वाहतील, जसं यांनी सांगितलं आता, तिथे डेझर्ट असू शकतात. जिथे कोणते कोल्ड करंट्स फ्लो होतील तिथेही डेझर्ट असू शकतात. आटाकामा डेझर्ट इक्वेटरच्या जवळ असून सुद्धा, म्हणजे बऱ्यापैकी इक्वेटरच्या जवळ येतो, जो पेरू आणि चिलीच्या थोडासा आसपास येईल तो, ठीक आहे. तर तिथे एवढा लोकेशन त्याचं जवळ आहे इक्वेटरच्या, तरी सुद्धा, आणि समुद्रकिनाऱ्याच्या जवळ असून सुद्धा काय येतो, डेझर्ट आहे. जस्ट बिकॉज ऑफ विच करंट, पेरू करंट, पेरू करंटमुळे काय झाला तो डेझर्ट. प्लस वरती जा कॅलिफोर्नियन करंट, बघा करंटवरती आणि विंडवरती बरेच क्वेश्चन आलेत, जसं चिनूक आहे, झोंडा आहे, हे क्वेश्चन येऊन गेलेत आपल्याला, शामूल आहे, प्लस तुमचा आल्प्सवरच्या काही आहेत, फॉन आहे, ठीक आहे, लॅव्हेंडर थोडी स्पेनमध्ये आहे, ठीक आहे. याच्या बुरान आणि काराबुरानमध्ये काय डिफरन्स आहे, यस, बुरान आणि काराबुरान ब्लिझार्ड ऐकलंय कधी, बुरान आणि काराबुरान क्वेश्चन होता, थोडा PSISTLA का काहीतरी कंबाईनला होता वाटतं, पण होता तो मॅच द पेअर्समध्ये. काय डिफरन्स दोघांमध्ये, दोन्ही रशियामध्ये. बुरान ही काय आहे, ब्लिझार्डला सोबत पकडली जाते. बुरान आणि ब्लिझार्ड या जगातल्या सर्वात थंड वारे आहेत, ठीक आहे. तर काराबुरान काय, थोडी साऊथकडून येते आणि ती थोडीशी वॉर्म लाईक नेचर आहे. वॉर्म किंवा हॉट अँड ड्राय असं जरी म्हणलं तरी चालेल, नेचर तिचं चेंज होत राहतं, पण जनरली ती वॉर्म लाईक नेचरमध्ये. तर हे डिफरन्स बघा, जर काराबुरान विचारलं आणि बुरान विचारलं आणि तुम्हाला काहीतरी ऑप्शनमध्ये मॅच द पेअर्स दिलं, तर प्रॉब्लेम होऊ शकतो, ठीक आहे. तर प्लीज हे अपडेशन ठेवा तिथे, ठीक आहे. तर डिफरंट करंट आणि डिफरंट विंड्स टाईपचे, ओके. यात काही विचारायचं अजून, यस, नेक्स्ट बघू. तर कुठे होतो आपण, हां, स्कोपेन क्लासिफिकेशन येतात याच्यावर पण बऱ्यापैकी क्वेश्चन येतात, ते थोडासा रट्टाच मारावा लागेल तुम्हाला याच्यामध्ये, त्याला काही ऑप्शन नाही आहे, ठीक आहे. ईवाला काय आहे टाईप, CWG काय आहे, BSHW काय आहे आणि DFC काय आहे, तर यामध्ये काय असेल याचा आन्सर, ऑप्शन्स आहेत का, हां, येस, काय असेल आन्सर, दोन आहे, येस, ओके. NCERT दिलेलं आहे ते, ठीक आहे. NCERT तुम्ही रीड करू शकता. ईचं काय, पोलार टाईपमध्ये येईल. दुसरं आहे CWG जो आहे तो तुमचा मॉन्सून टाईप, जो गंगा प्लेन आहे त्या रिजनमध्ये येईल. नंतर कचं काय आहे, दोन आहे, स्टेपी क्लायमेट, ठीक आहे. BSHW जो की तुमचा कुठे येईल, मोस्टली कोणत्या स्टेट येईल, येस, गुड, राजस्थान असेल. आणि लास्ट आहे DFC कुठे आला, मग कोल्ड ह्युमिड विंटर टाईप ऑफ क्लायमेट. तर हे सगळे रट्टा मारण्याशिवाय काही ऑप्शन नाही दुसरं, ठीक आहे. तर अशा पॅटर्नचे चार्ट्स असतात डिफरंट डिफरंट. 11th NCERT मध्ये पेज नंबर 54 आहे, त्यामध्ये दिलेले आहे ते.
ठीक आहे. तर हे जम्मू काश्मीर वगैरे सगळे स्टेट बघून घ्या. असं नाही की फक्त तो कोड दिलाय आणि टाईप ऑफ क्लायमेट विचारतील असं नाही आहे. स्टेट पण विचारलं जाऊ शकते की हा कोडवाला स्टेट पण विचारलं जाऊ शकते की हा कोडवाला स्टेट कोणता आहे, मॅच द पेअर्स. ठीक आहे. तर त्यामुळे या पॅटर्नमध्ये जर आला क्वेश्चन तर ई टाईप कुठे आहे, जे अँड के आहे, बी डब्ल्यू एच जर असेल तर राजस्थान वगैरे आहे, बी एस एच डब्ल्यू असेल तर कोणता स्टेट आहे. ठीक आहे. तर हे ए एम असेल मोस्टली तर मान्सूनवाला आहे. महाराष्ट्रात कोणते कोणते यातले, यस दिलेलं आहे, सौदीमध्ये दिलं आहे बघा, कोणता आहे, ए एम ए एम डब्ल्यू. ठीक आहे. हे दोन मेजर लिहा आणि बी एस वाला एक. ठीक आहे. तर हे तीन दिसत आहेत आपल्याला, थोडासा मधला आपला जो मराठवाड्याचा पार्ट आहे त्यात बी एस वगैरे दिला आहे आणि इकडे ए एमवाला आहे, मान्सून म्हणजे वेस्टर्न घाटवाला ए एम दिला आहे त्याने. ठीक आहे. तर ते एकदा बघून घेताल तिथं. ठीक आहे. हे असे मॅपिंग करू शकता तुम्ही. मॅपिंगमध्ये व्यवस्थित तुम्हाला प्रत्येक स्टेट डिफाईन करता येईल की कोणत्या बी एसमध्ये येतो किंवा कशा देतो आहे. ठीक आहे. क्लिअर. ओके. नेक्स्ट आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. पशुपालन करणाऱ्या प्रमुख जमाती, हे पण तुम्हाला थोडंसं पाठच करावं लागेल प्रत्येक एरिया फाइंड आउट करून. ठीक आहे. तर त्यामध्ये बघा, महाराष्ट्र धनगर, कर्नाटक तोडा, नेक्स्ट जम्मू काश्मीर बक्करवाल आणि सौराष्ट्र गोपाल. काय आन्सर? ऑल ऑफ द अबव. ठीक आहे. तर ऑल ऑफ द अबव याचा आन्सर असेल. कर्नाटकमध्ये तोडा मोस्टली फेमस आहेत, जे आपण बघतोय थोडंसं निलगिरी वगैरे स्टेच आहे तिथे दिसत आहे तुम्हाला तोडा. ठीक आहे. हे बघा तुम्ही, पूर्ण लिस्ट काढा आणि पाठ करताल तर. नेक्स्ट आहे, नेक्स्ट क्वेश्चन ॲल्युवियल, आठवा नंबरचा, की गंगा ब्रह्मपुत्रा खोऱ्यात गाळाच्या ॲल्युवियल जे आहे वाळूचे प्रमाण पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होत जाते आणि दुसरा आहे फॉस्फरसचे प्रमाण अधिक तर पोटॅशची कमतरता असते. काय आन्सर आहे मग याचं? यस यस यस. काय? तीन, चार, पाच. पुढे नाही आहे काही, एक आहे का? बरं, ॲक्च्युली दोन्ही चूक आहे. ठीक आहे. तर सेकंड स्टेटमेंटवर पहिली जा डायरेक्टली, उलटं करायचं आहे. पोटॅश जास्त असतं त्यात, है ना, तर पोटॅशचं प्रमाण काय असेल त्याच्यात जास्त असेल, फॉस्फरस कमी असतो. हे तर तुम्हाला पाठच करावं लागेल, ह्याला काही ऑप्शन नाही, याला लॉजिक नसतं काही. वरच्याला लॉजिक आहे की जसं ॲल्युवियल कसा जास्त असेल वरती, म्हणजे पश्चिमेकडे, आता याचं उलटं स्टेटमेंट, चूक आहे म्हणजे काय की पश्चिमेकडे जास्त पाहिजे आणि पूर्वेकडे काय कमी पाहिजे, जे आपल्या स्टेटमेंटच्या उलट आहे. बरोबर आहे. तर पश्चिमेकडे का जास्त आहे? बिकॉज काय, इरोजन कुठे होतं सर्वात जास्त? वरच्या साईडला. नंतर नंतर इरोजन कमी होत जातं आणि जी काही तिची वाहण्याची क्षमता आहे किंवा तिची जी स्पीड आहे नदीची ती सुद्धा कमी होते, त्यामुळे गाळ वाहून नेण्याचं प्रमाण पूर्वेकडे कमी होत जाणार, कारण तिची स्पीड कमी आहे ना, वहन क्षमता कमी आहे ना. बरोबर आहे. जसं एक नॅनो आहे त्याच्यात 10 लोक बसवले आणि एका फॉर्च्युनरमध्ये 10 लोक बसवले, कशात जातील व्यवस्थित फास्टमध्ये? ऑब्विस फॉर्च्युनर, म्हणजे स्पीडच कमी आहे, तर गाळ काय जाईल? कमीच जाणार आहे. तर त्यामुळे जेव्हा स्पीड कमी होते तेव्हा गाळाची क्षमता वाहून नेण्याची पण काय होते, कमी होते. त्यामुळे वरच्या क्षेत्रात किंवा मधल्या क्षेत्रात गाळाचं प्रमाण जास्त असतं, पण नदीच्या खालच्या क्षेत्रात गाळाचं प्रमाण काय असते, वरच्यापेक्षा कमी असतं. असतं जास्त तो विषय नाही, आणि उलट फाईन असतं, फाईन असते. इथे काय, जाड नसतात, ज्याला आपण भाबर लाईक असतं ना, भाबर क्षेत्र वगैरे जे मोठे मोठे बोल्डर पेबल्स असतात, तर तसे नसतात, ते फाईन वाळू असते इथे, कळतंय? त्यामुळे खालच्या क्षेत्रात काय होईल, कमी होत जाईल, हे लक्षात ठेवा. क्लिअर इथपर्यंत कळालं आहे क्वेश्चन? ओके. नेक्स्ट, यस यस. आता भांगर आहे आणि खादर आहे, तर मोस्टली खादर हा सुपीक पकडला जातो त्यातल्या त्यात, कारण खादर क्षेत्र सर्वात जास्त पंजाब आहे, हरियाणा आहे. ठीक आहे. तर या क्षेत्रामध्ये काय दिसतं तुम्हाला? खादर. आता सर्वात जास्त पहिला स्टेपला कोणता येतो? भाबर येतो. ठीक आहे. तर भाबर हा जाड जाड नेचरमध्ये असतो, त्यामुळे जस्ट तुटून आलाय डोंगर रांगात आणि पडलाय खाली. ठीक आहे. तर त्यामुळे तेवढी ते सुपीकता नसेल त्यामध्ये. मग दुसरा कोणता येतो? येस गुड, तराई असेल. तराईमध्ये काय, नद्या लुप्त झाल्या होत्या, त्या पुन्हा रिअपिअर झाल्यात आणि त्यामुळे दलदलयुक्त प्रदेश आहे, तिथंही काही नाहीच आहे. आता सेकंड कोण येतोय? जो जवळजवळ आहे दोघं पण, फक्त एक हायलँडवर आहे आणि एक थोडा नदीला लागून आहे. तर खादर काय असतो? नदीला लागून आहे. पण भांगर काय आहे? थोडासा नदीपासून वरच्या हायलँडवर आहे. हायलँड म्हणजे काय? आता ही नदी फ्लो होती आणि त्याच्या थोडंसं बाजूला लागूनच, त्याच्या एम्बँकमेंट म्हणतात त्याला किंवा नदी तट म्हणलं तरी चालेल, त्या तटावरती काय झालंय? पूर आला, तो सिच्युएट झाला. पूर आला परत अजून एक लेअर, पूर आला परत अजून एक लेअर, किंवा अजून मागचं क्षेत्र. भारतामध्ये सर्वात बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे तुमचं भांगरचं सांगायचं म्हणलं तर? नाही, रिजनला नाव दिलंय त्यांनी. अशा भांगरचं पूर मैदान कोणतं आहे की ज्याच्यावरती खूप चांगली लोकवसाहत वसलेली आहे? ऍटलस मध्ये दिलेलं आहे, त्याला पूर मैदान पण म्हणतात, पूर मैदानावरील वसाहती. येस गुड. कोणता आहे? रोहिलखंड फ्लड प्लेन
रोहिलखंड फ्लड प्लेन आणि दुसरा कोणता आहे अवध फ्लड प्लेन, दिसतंय ना अवध वगैरे, रोहिलखंड आणि अवध दिलंय ॲटलस मध्ये, नीट बघताल तर या दोन ठिकाणी काय पुरावाचं मैदान क्रिएट झालंय, पण ते राहण्याजोगं कसं आहे चांगलं आहे, तेवढे पण पूर येत नाही तिथे, इनिशियली यायचे पण आता थोडे कमी झालेत आणि ओकेजनली ते फक्त पूर लाईक सिच्युएशन येते, पण अदरवाईज तिथे ॲग्रिकल्चर आणि सेटलमेंट खूप चांगली झाली. तर पूर मैदानांवरील वसाहतीचे दोन बेस्ट एक्झाम्पल कोणते आहेत, रोहिलखंड आणि अवध. बुंदेलखंड आलं तर प्लीज लिहू नका, बुंदेलखंड तसाही त्रस्त झाला आहे, ठीक आहे, त्याला पाऊस नाही, काही नाही, पाणी नाही, मराठवाड्यासारखा येतो आपला, ठीक आहे, तर त्यामुळे त्याला तिथे हे नका करू. बुंदेलखंड माहिती ना कुठे आहे तुम्हाला, ठीक आहे, ओके गुड, ठीक आहे. तर लक्षात घ्या की सर्वात भांगर आहे तर त्याला तुम्ही फर्टाईल केलं तर फर्टाईल होऊ शकतो, पण खादर इज लाईक ऑल टाईम फर्टाईल, ठीक आहे, म्हणजे तो कंटिन्युअसली फर्टाईल असतो आणि जो नदीला लागून असलेला क्षेत्र आहे, म्हणजे नदी आहे आणि तिला लागून असलेलं क्षेत्र, ठीक आहे, तर त्यामध्ये तुम्ही कंटिन्युअसली घेऊ शकता. आणि बेस्ट खादरचं लोकेशन दॅट इज पंजाब, बिटवीन बिस्ता दोआब आणि कोणत्या अजून कोणत्या बिस्ता आणि त्याच्यावरती कोणत्या बारी असेल समजा, ठीक आहे, बारी दोआब म्हणजे रावी आणि बियास, आणि बियास आणि सतलज याच्या दरम्यानचा प्रदेश, ठीक आहे, ओके, अजून काय आहे याच्यामध्ये, ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कुठे होतो आपण, हां सिलिका वगैरे कंटेंट कळालं आहे मग, आणि दुसरं काय पोटॅशची कमतरता वगैरे, एक्झॅक्टली ते उलटं असेल, इथे वाचू शकता तुम्ही, पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी कमी होत जाते आणि पोटॅशचे प्रमाण जास्त तर फॉस्फरसचे कमी आहे. ओके नेक्स्ट क्वेश्चन फॉरेस्टबद्दल आहे, फॉरेस्ट कवर काय असेल याचं आन्सर, येस गुड, अ आणि ब बरोबर आहे, तिसरं काय आहे ते रॉंग असेल, ऑब्व्हियस मध्य प्रदेशमध्ये बऱ्यापैकी जास्त कवर आहे त्यामुळे त्याला घेता येणार नाही त्यामध्ये, ठीक आहे, तर हे थोडंसं अॅनालिसिस करा आणि रिपोर्ट वाचत चला, हे रिपोर्ट आहे त्यानुसार काही सर्वात कमी वनक्षेत्र जे आहे हरियाणा पंजाब गोवा सिक्कीम बिहार या ठिकाणी आहे, आणि दुसरं आहे सर्वाधिक वनक्षेत्र म्हणलं तर एम पी आहे त्यामध्ये, अरुणाचल आहे, छत्तीसगड, महाराष्ट्र, क्षेत्रफळानुसार जर म्हणलं तर मग लक्षद्वीप मिझोराम अंदमान निकोबार, ठीक आहे, तर हे सगळा रिपोर्ट जे आहे ते वाचत चला, त्यानुसार एक सिक्वेन्स लावायचा त्यामध्ये, ठीक आहे, महाराष्ट्राच्या बाबतीत पण करायचा प्रयत्न करा, जे डेटा आहेत नवीन डेटा जे आले असतील अपडेट झाले ते प्लीज अपडेट करा की महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे कोणत्या जिल्ह्यात कमी आहे वनक्षेत्र त्या पॅटर्नला, ठीक आहे, सेम क्वेश्चन महाराष्ट्राबाबत करताल, ओके हे लिहायचं आहे, ठीक आय थिंक सर यांना एक्सप्लेनेशन देणार आहे ना आपण, हां ठीक आहे चालेल, नाही लिहिलं तरी चालेल, एक्स्ट्रा जे असेल तर ते करत जाईल, लाईक आता हे पण आहे, हे बघा सर्वाधिक वाढ कुठे झाली आहे सर्वात कमी कुठे झाले आहेत, ठीक आहे, सर्वात कमी कुठे झाले हा तुमचा होमवर्क आहे, सर्वाधिक वाढ कुठे झाली आहे आंध्रमध्ये, ठीक आहे, तर हे करा नवीन रिपोर्ट्स अपडेट करत चला, ओके वाढ आणि कमी झालेलं आहे. नेक्स्ट आहे मँग्रोव बाबत आहे ना, येस, पश्चिम बंगाल भितरकनिका हे सर्वात मोठे मँग्रोव क्षेत्र आहे, दुसरं आहे की दलदलीच्या प्रदेशात मुळांना श्वसनासाठी न्यूमॅटोफोर असतात, त्यानंतर आहे मँग्रोव जे आहे तर पश्चिम बंगालचा पहिला क्रमांक लागतो क्षेत्रामध्ये, हां येस, हां 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 15 राज्य घेतले ना त्याने, हो ओके अच्छा 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 ठीक आहे, बरोबर आहे, एकदा चेक करावं लागेल तो क्वेश्चन, ठीक आहे, एकदा बघतो आम्ही, तर किती राज्य दिलेत त्यांनी एकदा ते बघावं लागतं, राज्य किती आहेत आणि त्यातलं, ठीक आहे ना, हे एलिमिनेट करा ना, युटी एलिमिनेट करा, बरोबर आहे, तिथे राज्य दिलेले आहेत आणि युटी किती आहेत, 3 युटी असतील, ठीक आहे, 12+3 करा मग त्याला, ठीक आहे, 12+3 12 राज्य असतील 3 युटी असतील, बरोबर आहे, राज्य दिले आहेत तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असं म्हणावं लागेल आपण, ठीक आहे, किंवा असं क्वेश्चन असंही असू शकतो की भारतात 33%पेक्षा जास्त वने असलेले शेत एरियाज कोणते कोणते, ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत समजलं आहे, ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कुठे होतं आपण, मँग्रोववर होतो, ठीक आहे, तर मँग्रोवच्या बाबतीत काय मग आन्सर, दोन, गुड, ठीक आहे, तर ऑब्व्हियस आहे पूर्ण जगाला माहिती आहे, जगात आपण पहिले आहेत, कोणता आहे तो पश्चिम बंगाल, आणि पश्चिम बंगालमध्ये कोण आहे, सुंदरबन आहे, ठीक आहे, तर सुंदरबन आहे त्यामुळे भितरकनिकाचा काही विषयच येत नाही, जगात आहे, भारतातलं तर विषय सोडून द्या, जगात आपलं सर्वात मोठं क्षेत्र कोणतं आहे, सुंदरबन, ठीक आहे, तर त्यामुळे ते पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे, दोन्ही शेवटचे दोन बरोबर असतील त्यामुळे, ठीक आहे, हे थोडेसे एरियाज आहेत बघून घेताल एकदा की भारतात कुठे कुठे मँग्रोव डिस्ट्रीब्युटेड आहेत, ठीक आहे, ऑलमोस्ट सुंदरबन सगळ्या डेल्टाजवर दिसत आहे तुम्हाला, ठीक आहे, सुंदरबन आहे, महानदी, केजी बेसिन, कावेरी, ठीक आहे, तर या मोठे क्षेत्रवाले आहेत, ठीक आहे, बाकी पण ठिकाणी अंदमान निकोबार पण आहे, रत्नागिरी, गोवा,
ठीक आहे. त्यानंतर इकडे गुजरातमध्ये पण आहे, रन ऑफ कच्छमध्ये पण थोडं थोडं आहे. ठीक आहे, तर मला वाटतं याच्यावरती जास्त क्वेश्चन एरियावर नाही विचारणार, असं विचारला तरी या टाईपचा येऊ शकतो. पण कोरल रिफला खूप चांगला क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो, कारण कोरल रिफ या फार लिमिटेड ग्रो होतात, लिमिटेड ग्रो होतात. ठीक आहे, कोरल रिफ माहिती ना, प्रवाळद्वीप. ठीक आहे, तर ते फार लिमिटेड ग्रो होतात. तर कुठे आहेत मग भारतामध्ये प्रवाळद्वीप, कुठे कुठे जास्त आहेत म्हणजे कुठे कुठे आहेत? चला, फर्स्ट आहे लक्षद्वीप, सेकंड ओके, सेकंड अंदमान निकोबार, थर्ड ठीक आहे, एक एरिया सांगा जनरल, जसं असे एरियाज आहेत तसे मला एरिया सांगा. ओके, मन्नार एक आहे, गल्फ ऑफ मन्नार, अजून नाही, जनरली मेजर एरियाज पकडले जातात तिथे. ठीक आहे, जे मायनरला नाही, येस गुड. कोणता आहे? कच्छ, गल्फ ऑफ कच्छ. ठीक आहे, रन ऑफ कच्छ नाही, गल्फ ऑफ कच्छ. ठीक आहे, तर गल्फ ऑफ कच्छ हे चार एरिया आहेत इंडियामध्ये की जिथे काय कोरल द्वीप आढळतात. बाकी ठिकाणी घेऊ नका, का? कारण या ठिकाणी का नसतील ते? जिथे नदीचं मुख असेल तर तिथे ते नसतात. का? कारण नदीच्या मुखामुळे काय होतं, ते त्यांचे जे पोर्स आहेत ते ब्लॉक होतात. तर त्यामुळे कोरळ जे आहे, कोरल्स जे आहेत, तर ते मोस्टली याच रिजनमध्ये असतील जिथे नद्या नाही मिळत. ठीक आहे, कारण रन ऑफ कच्छच्या एक्झॅक्ट समोर गल्फ ऑफ खंबात आहे, सेम लोकेशन आहे, सेम क्लायमेट आहे, बट स्टील तिथे का नाही आहे? कारण तिथे नद्या मिळतात. कोणत्या कोणत्या नद्या मिळतात मग इथे? पहिली कोणती आहे? साबरमती. दुसरी मही. तिसरी नर्मदा आणि तापी. बस या नद्या लक्षात राहू द्या, कोणता पॅटर्न आहे कसं काय. ठीक आहे, तर क्लिअर इथपर्यंत हा क्वेश्चन कळाला आहे सगळ्यांना? ओके, नेक्स्ट आहे अगेन हा थोडासा वेगळ्या पॅटर्नमध्ये. हे बघा, हा हे रिपोर्ट पण वाचून घ्या थोडेसे, हे तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं जाईल भारताचे किती क्षेत्रफळ आहे, 0.1 आहे. त्यानंतर नॅशनल जेनेटिक्स रिसोर्स सेंटर एक मँग्रोव्ह रिलेटेड, ते ओडिसामध्ये आहे. ठीक आहे, तर त्यानंतर सर्वाधिक क्षेत्र जे आहे पश्चिम बंगाल, गुजरात वगैरे, असा तो एक पॅटर्न दिलेला आहे. ठीक आहे, तर त्यानंतर ओरिसाचा भितरकणिका सेकंड क्रमांक लागतो. ठीक आहे, तर हे थोडं माहिती असू द्या, हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, तुम्हाला प्रोव्हाइड केलीच जाईल, एकदा लुकआउट करा फक्त. ठीक आहे, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11, तर काय शार्पड सलाईन सॉइल, उसारा मृदा असेही म्हणतात, नायट्रोजन व कॅल्शियमचे प्रमाण अशा मृदेत अधिक असते, त्यानंतर क्षारतेची सॅलिनिटी समस्या सोडण्यासाठी यामध्ये पोटॅशियम मिसळले जाते, काय असेल आन्सर याचं? यस, काय आन्सर आहे? हां, तीन असेल, है ना, फक्त अयोग्य, बिकॉज नायट्रोजन आणि कॅल्शियम काय कमी असतो. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. तर बघा इथे दिलेलं आहे की उसारा सॉइल पण म्हणतात त्याला, हे लक्षात असू द्या. सलाईन सॉइलला रिच इन सोडियम मॅग्नेशियम पोटॅशियम बट लॅक इन नायट्रोजन अँड कॅल्शियम, इथे दिलं आहे बघा, लॅक इन नायट्रोजन अँड कॅल्शियम. तर याच्यामध्ये जिप्सम ॲड करतात. बऱ्याच वेळेस तुम्ही जिप्सम ऐकलं असेल ना, की जिप्सम, आता ही समस्या सर्वात जास्त कुठं आहे बरं, हे फाइंड आउट करा सर्वात पहिले, कुठे ही समस्या? येस गुड, कुठे तुमतरी आता बरोबर सांगितलं होतं, ही समस्या आहे कुठे? पंजाब. ठीक आहे, तर पंजाबमध्ये सर्वात मोठा इश्यू सध्या चालू आहे की त्यांचं ओव्हर इरिगेशनमुळे काय होतं की ग्राउंड वॉटर जे कॅपिलरी मुवमेंटनी वरती येतं, तर त्यामुळे काय होतं, त्याच्यासोबत शार्पण वरती येतात आणि सगळ्या मृदा काय झाल्या, शार्पड झाल्या. मग त्यामुळे मोस्टली काय केलं जातं, यात जिप्सम जर तुम्ही ॲड केलं तर ही क्षारता कमी होऊ शकते. डिफरंट डिफरंट त्याच्या मेथड्स असतात, रिक्लेमेशन मेथड म्हणतो आपण त्याला, तर त्या मेथडमध्ये ते रिक्लेम करता येऊ शकतं. ठीक आहे, तर ते मेथड्स पण बघून घ्या एकदा की क्षारता वाढल्यानंतर कोणत्या पद्धतीने तुमची क्षारता कमी करता येते. पहिले एक तर मेथड, दुसरं म्हणजे तुम्ही त्याच्यात ॲड काय करणार आहे की जेणेकरून त्याची क्षारता कमी होईल. ठीक आहे, करताल एवढं? ओके, कळालं ह्या क्वेश्चन. ठीक आहे, आणि सगळ्यांची एक लिस्ट तयार करा की कोणत्या, या आता समजा ॲल्युवियल सॉइल आहे, तर प्रमाण कोणाचं जास्त आहे, प्रमाण कोणाचं कमी आहे, कोणते मिनरल जास्त आहे, कोणते मिनरल कमी आहे, सेम ब्लॅक सॉइलमध्ये काय जास्त आहे, काय कमी, हा चार्ट बनवा. एकदाच करायचं आहे, एकदाच मेहनत आहे, नंतर बरोबर ते तुम्हाला प्रत्येक एक्झाममध्ये बरोबर एक एक पॉईंट काढून ते लक्षात येतील, हां या माझ्या टेबलमध्ये बरोबर हे कमतरतावालं ही सॉइल आहे. ठीक आहे, तर याला पाठ करताल तेव्हा. आता फॉर एक्झाम्पल आयन म्हणतो आपण की टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट तर माहिती असेल तुम्हाला, आपल्या ब्लॅक सॉइलमध्ये जास्त आहे, पण रेड सॉइलमध्ये लाल कलर येण्याचं कारण काय? हां, आयन, फक्त आयन. येस गुड, काय? आयन ऑक्साईड, आयन पॅरॉक्साईड. ठीक आहे, की रेड आणि येल्लोइश कलर जो येतो त्याला, ते आयन पॅरॉक्साईडमुळे येतो. ठीक आहे, तर मग हे ट्राय करा की हे अशा अपडेट राहू द्या की कोणाला कशामुळे काय काय नेचर्स आहेत कोणाचे, एक्सेट्रा. ठीक आहे, क्लिअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन
वेळ कमी आहे त्यामुळे थोडंसं आपण पास जाऊ. दुष्काळाचे प्रकार, स्ट्रेट क्वेश्चन आहे हा. येस, काय असेल त्याचं सेकंड आहे, बरोबर आहे. तर यामध्ये पहिला आहे जो आहे अकाल असेल, फूड ग्रेन असेल तर अकाल पडला असं म्हणतो आपण. त्यानंतर आहे, नेक्स्ट आहे फोडर असेल तर त्रिकाल, आणि त्यानंतर वॉटर असेल तर ते तर सिम्पल एकदम जलकाल. ठीक आहे, तर सिम्पल स्ट्रेट क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. मृदा वृक्ष लागवडीसाठी सर्वोत्कृष्ट मानली जाते कोणती मृदा? तर कोणती आहे? लोमी. येस, डायरेक्ट स्ट्रेट क्वेश्चन आहे, यात जास्त काही नाही. तुम्ही वाचलं असेल याच्यात सौदीमध्ये दिलेलं आहे व्यवस्थित एकदम. तर लोमी प्रकारचे असेल, याच्यात वाळू व माती, मृत वनस्पती हे घटक समाविष्ट असतात. ठीक आहे, चांगल्या दर्जाची माती मानली जाते लोमी जी आहे ती. ठीक आहे, सँडीमध्ये काय आहे, थोडंसं पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असणार आहे. सँडकडे जेवढं जाईल किंवा पेबल्सकडे जेवढं जाईल तेवढं वॉटर त्याचं जे काही धरून ठेवण्याची क्षमता आहे ती कमी होत जाणार आहे. जेवढी ती कमी तेवढं ती फर्टाईल नसणार. ठीक आहे, नेक्स्ट आहे क्लेमध्ये असते बऱ्यापैकी पाणी धरून ठेवण्याची क्षमता पण जैविक घटक कमी असतात. ठीक आहे, क्लेमध्ये असेल ज्याला आपण चिकन माती वगैरे बऱ्याच वेळेस म्हणतो असते त्यामध्ये, पण प्रॉब्लेम काय, जैविक घटक कमतरता असते. ठीक आहे, तर लोमी प्रकारची सॉईल कुठे सापडते? येस, स्टेट कोणते आहेत? एक जनरल स्टेट किंवा कोणत्या एरियात आहे? तर सॉरी यूपी, बिहार, जे आपले गंगा क्षेत्र आहे त्यामध्ये बऱ्यापैकी लोमी प्रकारची सॉईल आहे, सॉईल आहे. ठीक आहे, क्लिअर आहेतपर्यंत? आणि क्ले आपल्याकडे थोडं पेनिन्सुलर प्लॅटमध्ये कोणतील द्वीपकल्पावरती क्ले टाईपमध्ये येते, चिकन माती टाईप. ओके, क्लिअर आहेतपर्यंत? ठीक आहे, तर त्यातल्या त्यात मग फर्टाईल कोणती येतं ही आहे. आलं लक्षात? बघा, याच्यात पण काही कम्पॅरिझन टेबल आहे, हा पण मी प्रयत्न करतो की हा पण हे नंतर ॲड केलेले आहेत मी, काही जे एक्सप्लेनेशनमध्ये नसतील तर त्या हे पण तुम्ही बघू शकता एकदा. बघा, इथे सँड दिले तर हाय असेल, जे काही मिनरल कंटेंट जे आहे ते हाय असतात, बट प्रॉब्लेम काय की वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी लो आहे. ठीक आहे, तर इंटरमिडिएट आहे आणि हाय आहे. ठीक आहे, तर एअर स्पेस वगैरे सगळं दिलं आहे, ड्रेनेज पण कसं असेल ते दिलेलं आहे. ठीक आहे, बायोटा पण दिलं आहे त्यामध्ये. तर इथे बघा, बायोटा थोडासा हाय असेल लोमी प्रकारच्या सॉईलमध्ये. ठीक आहे, पण इथे काय असतो? लो असेल. तर हे जो टेबल आहे एकदम सोपा आहे, फार काही असं इंग्लिश म्हणजे अवघड नाही आहे, त्यामध्ये सोपं आहे, समजू शकतं तुम्हाला. ठीक आहे, हाय अशा पॅटर्नमध्ये टेबल एकदा करताल तुम्ही. ठीक आहे, नेक्स्ट 14 क्वेश्चन काय येईल याचा आन्सर? येस, सौद्याचं काय इथं दिसतंय मला आन्सर. ठीक आहे, नाही दिसलं पाहिजे. सौद्याचं काय आन्सर आहे? 2 आहे. ओके, गुड. ठीक आहे, तर पहिला जे आहे तो पहिला आधीचा डेटा आहे. ठीक आहे, 226 है ना, तो आधीच्या जनगणनेनुसार आहे, पण हा जो आहे तो आत्ताच्या जनगणनेनुसार नाही येणार आहे, तर तो वाढलेला आहे, तो बघू आपण नंतर. सर्वाधिक वाघ जो आहे तर महाराष्ट्राचा 4th आहे, बरोबर आहे. आणि पेंच जे आहे सर्वाधिक वाघ तर तामिळनाडूमध्ये जे आहेत ते वाघांची संख्या वाढलेली आहे असं त्यांनी दिलेलं आहे सत्यमंगलममध्ये. ठीक आहे, तर हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे, ब आणि क. बघू आता इन डिटेलमध्ये. तर जनरली 2014 वाघांची संख्या किती होती? 226 होती, पण आता किती झाली आहे? 2967. ठीक आहे, तर एवढी वाढलेली आहे, दर 4 वर्षांनी होते सगळ्यांना माहितीच असेल. ठीक आहे, त्यात तर काही प्रॉब्लेम नाही. 2018 चौथी गणना झालेली आहे, ते एक लक्षात ठेवा. सर्वाधिक वाघ जर म्हणलं तर MP येतात, त्यानंतर कर्नाटक आहे, त्यानंतर उत्तराखंड आहे, त्यानंतर महाराष्ट्र आहे, 4th नंबर आहे बघा, है ना. त्यानंतर तामिळनाडू असेल, आणि जगामध्ये रशियात हा 2nd नंबरला आहे, डायरेक्ट 433 आहे, म्हणजे आपला खूपच आपल्यापेक्षा कमी आहे त्यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर अहवालानुसार 16% वाढली बघा. ठीक आहे, म्हणजे वाघांची संख्या वाढली आहे का कमी झाली आहे ते महत्त्वाचं आहे, तर वाढली आहे. आणि किती टक्क्यांनी वाढली आहे? 16%. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा. आणि वाघांचा अधिवास जो आहे तो 22% कमी झाला, म्हणजे एरिया मात्र कमी झाला आहे पण पॉप्युलेशन मात्र वाढलेली आहे. एरिया जो आहे त्यांचा अधिवास, हॅबिटॅट ज्याला म्हणतो आपण, तो कमी झाला पण पॉप्युलेशन काय झाली? इन्क्रीज झाली. हे फार महत्त्वाचं आहे, हा चांगला पॉईंट वाटला मला, तर तो एकदा बघू शकता. तर नेक्स्ट आहे, तर टायगर 2 प्रोजेक्ट जे आहे तर त्यामध्ये 12 समाविष्ट आहे, तेवढं एकदा प्लीज घरी जाऊन बघा कोणते 12 येतील. ठीक आहे, क्लिअर? ओके, तर नेक्स्ट आहे बघा, आता हे डबल्स झाले किंवा किती झालेत, 12 डबलनी वाढली आहे असं काहीतरी विचारू शकतात. ठीक आहे, तर एक्झॅक्टली हा पॅटर्न फॉलो करा की 6 किती होते, 10, 14 आणि आत्ताच्या सध्याच्या पोझिशननुसार, है ना. हे पण एक बघू शकता तुम्ही, असं काहीतरी मॅपिंग करा स्वतः की सध्या MP सर्वात जास्त आहे 1 नंबरला. ठीक आहे, आपला 5 आहे फॉर एक्झाम्पल. हे जनरली असे काही मॅपिंग वगैरे केल्यावरती अजून थोडं लॉंग टाईम तुम्हाला लक्षात राहील. ठीक आहे, तर हे काही रिपोर्ट्स आहे, डेटा आहे, त्यानंतर रशियाचा लागतो नंबर, हे पण आहे काही डेटाज वगैरे, यामध्ये वाढलेलं जनरल चांगला इन्क्रीज झालेला आहे यामध्ये. ठीक, क्लिअर आहे? करताल यात ना?
ठीक आहे, हे पण मी सेंड करेल तुम्हाला पूर्ण पीपीटीज. ठीक आहे, नेक्स्ट आहे अजून काही 55% नॅचरल डेथ झाल्यात, हे थोडं वर्ल्डचा काही डेटा दिलेला आहे की ज्यामध्ये नॅचरल असाही क्वेश्चन एक येऊ शकतो की डेथ ज्या झाल्यात तर त्यामध्ये पोचिंगवाल्या जास्त डेट आहे, म्हणजे जे आपल्यामध्ये पोचिंगवाल्या जास्त डेट आहे म्हणजे जे आपण हंटिंग करतो किंवा मारतो वगैरे, त्या जास्त डेथ झाल्यात का नॅचरल डेथ जास्त झाल्या. तर आपल्याला वाटू शकतं आपण इमोशनल होतो ना की हे खूप हंटिंग होतं आहे, हे होतं आहे, ते होतं आहे, तसं नका होऊ देऊ, कारण नॅचरल डेथ त्यांच्या जास्त झाल्या आहेत आणि त्यानंतर मग पोचिंगने किती झाल्यात 22%. तर त्यामुळे प्लीज ते थोडं केअरफुली रीड करा आणि नॅचरल डेथ्स लक्षात ठेवा, नॅचरली डेथ ह्या कम्पॅरेटिव्हली जास्त आहे, बिकॉज आता वर्ल्डमध्ये बऱ्याच अशा ऑर्गनायझेशन्स आहेत, भारतातसुद्धा आहे की ज्या याच्यावर कंट्रोल करतात, जे हंटिंग आहे त्यावरती. ठीक आहे, त्यामुळे तो आकडा कमी झाला. आता क्लिअर येतपर्यंत सगळ्यांना समजलं? ठीक आहे, नेक्स्ट बघूया 15 नंबरचा क्वेश्चन, पुढे जाऊया. ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट काय क्वेश्चन? विषुववृत्ताच्या जे काही 5 ते 10 डिग्री आहे तर दोन्ही गोलार्धात जर पाहिलं तर सूर्याची लंबरूप किरणे पडतात, बरोबर आहे? ठीक आहे. सेकंड आहे साधारणतः दररोज दुपारी प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. आणि तिसरा आहे उन्हाळा व हिवाळा असे स्पष्ट ऋतू नसतात. काय आन्सर आहे याचं? येस, गुड. सेकंड, अ आणि क योग्य, बिकॉज ब का रॉंग आहे, कारण इथे प्रतिरोध कसा असेल ना, इथे कोणता आहे आरोह प्रजन्य, येस, ओरोग्राफिक रेनफॉल. तर बघूया आपण. आणि जैवविविधता भरपूर आहे, सूर्यप्रकाश जवळजवळ सारखा पडतो, आवर्त प्रकारचा पाऊस आहे. हे पावसाचे प्रकार माहिती असेल ना सगळ्यांना, तीन जनरल तीन बघतो आपण. एक तो आहे तुमचा प्रतिरोध प्रकारचा, दुसरा कोणता आहे आरोह प्रकारचा, ठीक आहे, हावाला, आणि तिसरा कोणता आहे जो फ्रंटल रेनफॉल आपण म्हणतो त्याला. ठीक आहे, हां, ओरोग्राफिक इंग्लिशमधील. ॲक्च्युली तिथे हे पाहिजेत, नाही बरोबर आहे ना, ओरोग्राफिक कसं ना, बरोबर ना, नाही आपला तो कन्व्हेशनल झाला, कन्व्हेशनल झाला तो. ओरोग्राफिक म्हणजे आपला प्रतिरोधच, ठीक आहे, आणि कन्व्हेशनल म्हणजे आरोह पर्जन्य, येस, बरोबर आहे ते. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत कळालं? ठीक आहे, तर हे तीन पावसाचे प्रकार आहे. भारतामध्ये कोणता पाऊस सर्वात जास्त पडतो यातला? प्रतिरोध. आणि जगात? येस, प्रतिरोधाचा, लक्षात ठेवा, जगात आणि भारतात दोन्ही पण असतील तरी प्रतिरोध प्रकारचा पाऊस हा सर्वात जास्त आहे, बिकॉज बरेच माउंटेन्स वगैरे रेंजेसमुळे प्रतिरोध पाऊस जास्त असेल. नेक्स्ट, चला पुढे बघू. नेक्स्ट आहे 16 क्वेश्चन, काय याचं आन्सर? कोल्ड करंट्स, सांगा लवकर काय आहे. अ आहे कॅनरी प्रवाह आणि दुसरा काय आहे, डी आहे बेंग्युला, बरोबर आहे? तर हे दोन असतील त्यामध्ये, बरोबर आहे? ठीक आहे, तर अगुल्लाज असेल आणि क्युरोशिओ काय आहे, ते वॉर्म करंट्स. ठीक आहे, तर प्लीज तेवढे व्यवस्थित बघून घ्या, सगळ्यांची लिस्ट काढा एकदा. हे जनरली अशा प्रकारचं लिस्टिंग करू शकता तुम्ही, मॅपिंग करा एकदाच होतं आणि ते कायमच असतं. ठीक आहे, तर मॅपिंग करून घ्या. पेरू या सगळ्या ज्या ब्लू दिसत आहेत दॅट इज कोल्ड, ठीक आहे, आणि ज्या बाकी या दिसत आहेत तुम्हाला वॉर्मवाल्या, ते या पॅटर्नमध्ये. तर बघा, जनरली खंडांच्या पूर्वेला काय दिसत आहे तुम्हाला, वॉर्म करंट, ठीक आहे, आणि पश्चिमेला कोणत्या आहेत, कोल्ड करंट. यांचा सायकल कशी आहे, क्लॉकवाईज कुठे आहेत आणि अँटी क्लॉकवाईज कुठे आहेत, हां, उत्तरेकडे कशा असतात त्या, क्लॉकवाईज, क्लॉकवाईज उत्तरेकडे, उत्तर गोलार्धात, ठीक आहे, आणि दक्षिण गोलार्धात कशा आहेत, अँटी क्लॉकवाईज. आणि सायक्लॉन काय असतं, कसे फिरतात, उलट्यावर घ्यायच्या, सायक्लॉन हे अँटी क्लॉकवाईज आहेत उत्तर गोलार्धात, दक्षिण गोलार्धात कसे आहेत, क्लॉकवाईज. तर एक लक्षात ठेवा, दोन्ही जिथे कन्फ्यूज झालं तिथे पटकन ते जागेवरच क्लिअर करून घ्यायचं. ठीक आहे, तर हे सगळ्या करंट बघून घ्या प्लीज एकदा, अगुल्लास वगैरे असतील, बेंगुला असेल, आणि कोणामुळे कोणते कोणते डेझर्ट आहे. इथे बघा, इथे एक डेझर्ट आहे, इथे एक डेझर्ट आहे, इथे पण 3 डेझर्ट आहेत, इथे एक डेझर्ट आहे, ठीक आहे, आणि ऑस्ट्रेलियामध्ये पण इथे एक डेझर्ट आहे. ठीक आहे, तर हे सगळे डेझर्टचे आज घरी जाऊन नावं बघा, आपल्याला वेळ नाही आहे ना, तर मी सगळे सांगत बसलो असतो. ठीक आहे, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन, हे सगळे फॉन वगैरे सेम लिस्टिंग करा की कोणत्या टाईपच्या विंड आहेत आणि त्या विंडचं नेचर काय. ठीक आहे, प्रत्येक विंडचे आपल्याला पाहिजे ते. आणि अगेन त्या लिस्टच्या बाजूला एक मॅप अटॅच करा वर्ल्डचा आणि त्याच्यावरती ते ड्रॉ करा, त्याच्याशिवाय होणार नाही ते. जसं फॉर एक्झाम्पल या टाईपमध्ये, ठीक आहे, हे सगळ्या करंट आहेत, फॉन कुठं आहेत काय नाही, किंवा आयस वरच्या क्वेश्चन फेवरेट असतात यू पी एस सीचे, सॉरी एम पी एस सीचे,
ठीक आहे, तर हे या एरियावर मला वाटतं इथे येऊ शकतो. ठीक आहे, बाकी ते नॉर्थ अमेरिका साऊथ अमेरिकात एकदा येऊन गेलेलं आहे चिनूक वगैरेचा क्वेश्चन, तर तो पण एकदा बघून घेतात. ठीक आहे, तर ह्या सगळ्या टाईपच्या विंड्स आहेत, मी हे पण सेंड करेल तुम्हाला. लाईक हे बघा, कारा बुरान आणि बुरान आत्ता डिस्कस केलं होतं ना, तर या कोल्ड आहेत, है ना, अतिशय कोल्ड असतात, त्या एक्स्ट्रीम कोल्ड असतात, सेम लाईक ब्लिझार्ड, तिकडे ब्लिझार्ड आहेत कॅनडामध्ये. ठीक आहे, तर या दोन एक्स्ट्रीम कोल्ड आहेत, तर त्याच ठिकाणी कारा लागलं म्हणजे काय, थोडीशी वॉर्म लाईक नेचर, हॉट टाईप नेचर असतात. ठीक आहे, आणि ते उलट सायबेरियाच्या लोकांसाठी खूप चांगला फील असते तो. जसं चिनूक ही स्नो इटर म्हणतात, किंवा कॅनडामध्ये खूप थंडी असते आणि त्यावेळेस या नद्या ॲक्टिव्ह होतात, इथली इकॉनॉमी पूर्ण रन व्हायला लागते. ठीक आहे, तर एक्झॅक्टली त्या नेचरमध्येच ही काराबुरान बघितली जाते. ठीक आहे, नेक्स्ट आहे 17 क्वेश्चन, काय आन्सर आहे त्याचं? यस, एक नंबर आहे. तर हे थोडंसं पाठच करून घ्या, है ना, याला पूर्ण ट्राईब्स आहेत, तर प्लीज त्या बघून घ्या. बिंदीबू ऑस्ट्रेलिया आहे, ॲबोरिजिनल ऑस्ट्रेलिया, डेझर्टमध्ये वगैरे मकाई मलेशिया, मसाई केनिया वगैरे, बुशमेन जी खूप जुनी ट्राईब मानली जाते. ठीक आहे, तर ती येणार. पिग्मी जे आहेत ते कॉंगोमध्ये आहेत, है ना, तर त्या असतील. तर यांची पूर्ण लिस्ट एकदा बघून घेताल तुम्ही. हौसा आहे, बदाऊन आहे, किर्गिज, लॅप, हे सगळ्या तुम्हाला जेवढ्या पॉसिबल आहेत तेवढ्या शेअर करणारच आहेत आम्ही. ठीक आहे, तर एकदा चेक करून घ्या. नेक्स्ट आहे 18 क्वेश्चन. येस, 18चं काय आन्सर आहे? येस, गुड. हे एकदम सोपा क्वेश्चन होतात. 5 रिवर आहेत टोटल, सगळ्यांना माहिती आहे. 2 सोडून द्या, म्हणजे ॲक्च्युली तसं 3 सोडावं लागतील. इंडस सोडून द्या, त्यानंतर आपली झेलम आणि चिनाब जम्मू काश्मीरमधल्या सोडल्या, तर बाकी 3 आपल्याला दिलेल्या आहेत. RBS, रावी, बियास, सतलज. इंडस वॉटर डिटेल एकदा बघून घ्या, कोणते डॅम्स वगैरे आहेत त्याच्यावरती एक बघा, आणि त्यानंतर इंदिरा गांधी कॅनल एक बघावा असं माझं इच्छा आहे. हरिके पॉईंटपासून जो बराज आपण काढला आहे इंदिरा गांधी कॅनल, तो पण एकदा बघून घेताल. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत? ओके, नेक्स्ट क्वेश्चन 19, त्याचं काय आन्सर आहे? महाराष्ट्रात होणाऱ्या स्थलांतरात सर्वात जास्त कोण आहे? ऑब्वियस UP आहे. ठीक आहे, UP येणार त्यामध्ये. तर बघा, इथे दिलेला आहे क्रम, दिलेला आहे तुम्हाला उतरता क्रम. UP सर्वात जास्त आहे, नंतर कर्नाटक, नंतर गुजरात, MP, आंध्र प्रदेश, राजस्थान अँड बिहार. ठीक आहे, तर हा सिक्वेन्स ओव्हरलुक करताल एकदा. ठीक आहे, मुख्य कारण काय काय? ऑब्वियस रोजगारच असणार आहे. ठीक आहे, पुरुषांपेक्षा स्त्रियांचे स्थलांतर थोडंसं अधिक आहे काही काही राज्यातनं, तर प्लीज ते काही काही राज्य जे आहेत ते मला वाटतं विचारले जाऊ शकतात, ज्यात कर्नाटक, गुजरात, MP आणि आंध्र आहे, की जिथे स्त्रियांचं प्रमाण थोडंसं कसं दिसतं आपल्याला कम्पॅरेटिव्हली जास्त दिसतं. जे पुरुषांचे जास्त मला वाटत नाही त्याच्यावर जास्त क्वेश्चन येईल, कारण अमाऊंटमध्ये तर ओव्हरऑल पुरुषच जास्त आहेत, पण जे कमी आहे आणि जे आपण लेस नोटिफाय करतो तर त्यावर जास्त क्वेश्चन येईल, आणि तो म्हणजे हे स्टेटमेंट आहे सेकंडवाला. ठीक आहे, तर प्लीज हे सेकंड स्टेटमेंट आज घरी जाऊन व्यवस्थित रीड करतात. ठीक आहे, करताल? ओके, नेक्स्ट आहे. मुख्य कारण ते विवाह वगैरे आहे ओव्हरऑल मायग्रेशनमध्ये, हे तर माहिती असतं सगळ्यांना. ओव्हरऑल मायग्रेशन बघतो आपण महाराष्ट्रात ना असेल किंवा महाराष्ट्राच्या आसपास जे काही मायग्रेशन होतं, सर्वात जास्त काय कारण आहे त्याचं? विवाह. नंतर मग ते आर्थिक कारण, रोजगार वगैरे असेल किंवा कुटुंबासहित, जो सौदीवादला मॅप आहे तो प्रॉपर तुम्हाला रट्टा मारायचा. ठीक आहे, सर्वात जास्त मायग्रेशन कोणतं होतंय? रुरल टू रुरल का रुरल टू अर्बन का अर्बन टू अर्बन और अर्बन टू रुरल, हे मायग्रेशनचे प्रकार आहेत. ठीक आहे, म्हणजे कुठून कुठं होतं त्यानुसार, स्थानानुसार. तर कोणतं जास्त आहे सर्वात जास्त? येस, एक्झॅक्टली. आणि त्याचं कारण काय? तेच विवाह. ठीक आहे, विवाह यामुळे. आणि नंतर मग रुरल टू अर्बन आर्थिक कारण, अर्बन टू अर्बन अजून चांगलं पाहिजे, है ना, त्या टाईपमध्ये, म्हणजे अजून चांगली सिटी पाहिजे, ॲडव्हान्स पाहिजे, स्मार्ट सिटी पाहिजे तेव्हा. आणि अर्बन टू रुरल झाले रिटायर, आता चला घरी. ठीक आहे, तर ते पॅटर्न मग ते कमी असणार आहे खूप पर्सेंटेजने. ओके, ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 20 काय असेल? डायरेक्ट क्वेश्चन आहे हा, त्यामुळे थोडा रट्टाच लागेल याच्यात. तर 11 जून आहे, याचं आन्सर काय? 11 जून, सॉरी 11 जुलै, एकदा जून आहे का, चेक केलं आहे का एकदा? चेंज आन्सर चेंज केलं आहे का? अच्छा अच्छा, ठीक आहे, तर मग 11 जुलै आहे ना? येस, 11 जुलै. ठीक आहे, तेवढं एकदा कन्फर्म करा, स्टेटवाले क्वेश्चन्स आहे ते. ठीक आहे, 11 जुलै. ठीक आहे, नेक्स्ट आहे क्वेश्चन 21. येस, काय याचं आन्सर? तापमान, म्हणजे आता इंटरनल स्ट्रक्चर जे आहे आपलं
पूर्ण अर्थचं इंटरनस्ट्रक्चर किंवा अंतर्गत जे काय भू आपलं काय म्हणतो त्याला आपण मराठीत काय म्हणतो पृथ्वीचे अंतरंग ते समजायचं आहे तुम्हाला, तर ते त्यासाठी कोणते कोणते गोष्टी अभ्यासू शकतो आपण? तसं पाहिलं तर वाईडली कोणती स्टडी वापरली जाते, सेस्मिक वेव स्टडी, ठीक आहे, ही तर आता सध्या वाईडली वापरली जाते, पण त्या व्यतिरिक्त पण बाकी स्टडीज आहेत त्याच्यानुसार आपण थोडासा अंदाज घेऊ शकतो. या सगळ्या येतील त्याच्यामध्ये, मग टेम्परेचर डेन्सिटी आला ते सगळा पॅटर्न आला त्यामध्ये, मेट्रोइड्स आले, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आला, मॅग्नेटिक सर्वे, हे सगळे आले त्यामध्ये. ठीक आहे, तर प्लीज हे एकदा व्यवस्थित रीड करा, तुम्हाला कळून जाईल त्यामध्ये. हे पूर्ण अजून पण काही दिलेलं आहे, तर प्रत्येक मीटरला हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे एमपीएससीला की किती डिग्रीने टेम्परेचर वाढतं. ठीक आहे, तर प्रत्येक मीटरला एक जनरली काय, सॉरी 32 मीटरला कितीने वाढतं, 1 डिग्री सेल्सिअसने. हे पॅटर्न एकदा चेक करून घेते. ठीक आहे, नेक्स्ट मला एक सांगा आता, हे हा क्वेश्चन जर असाच आला 32 डिग्रीला, हा आपण कुठेपर्यंत आहे, लिथोस्फिअर जसा एंड होईल तोपर्यंतचा, जर त्यांनी चुकून असं काही टाकलं की पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत हा पॅटर्न आहे का, तर नाही आहे, त्याचा पॅटर्न चेंज होतो, पण जनरली आपण एवढा स्टडी करतो. ठीक आहे, ओके, नेक्स्ट आहे, दुसरं आहे एक इंटेरियर बाबत मला अजून असं वाटतं की थोड्याशा विलकता वगैरे बघून घ्या. ठीक आहे, विलकता सगळ्यांना माहिती असेल ना, कोणत्या आहेत, सियाल आणि सायमामध्ये कोणती आहे किंवा क्रस्टमध्ये कोणती आहे, यस गुड, कॉनरॉड. ठीक आहे, त्यानंतर मग मोहो असणार आहे जी कोणामध्ये आहे, यस, प्रावरणचं बाह्य प्रावरण आणि खाली मग तो ॲस्ट्रोनोस्फिअर वगैरे त्या पार्टमध्ये ती दिसेल. त्यानंतर कोणती आहे मग, यस गुड, गटेनबर्ग, जी एक्झॅक्टली कोणाला, प्रावरणाला ब्रेक करते, मग ती कोणती आहे, मॅन्टलच्या मध्ये गटेनबर्ग. त्यानंतर खाली कोणती आहे मग, यस, मग सर्वात खाली कोणती आहे, लेहमन असेल जी कोरला ब्रेक करणार आहे. रेपेटी एक राहिली, सॉरी रेपेटी आहे ती, मॅन्टलला जी ब्रेक करते, थोडासा मराठीचा प्रॉब्लेम आला. ठीक आहे, तर इथे कोणती आहे मग, ती रेपेटी असेल, आणि इथे कोणती आहे, गटेनबर्ग, आणि इथे कोणती आहे, लेहमन आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. क्लिअर इथपर्यंत समजलं आहे सगळ्यांना? ठीक आहे, आणि त्यानंतर बाकी अजून या पॅटर्नवरती अजून एक असा क्वेश्चन आय थिंक विचारला पण आहे की क्रस्टमध्ये ओव्हरऑल सगळ्यामध्ये कोणाचं प्रमाण जास्त आहे एलिमेंट्समध्ये, सगळ्यामध्ये अप टू कोर. हा, सगळ्यामध्ये कोर पर्यंत, एवढं मी जेव्हा अप टू कोर म्हणतोय म्हणजे जमिनीपासून ते कोर पर्यंत सर्वात जास्त कोणता एलिमेंट आहे, यस, फेरसिल ना, फेरसिल, त्यामध्ये सर्वात जास्त फेरस आहे कोर पर्यंत. जेव्हा क्रस्ट म्हणला तर मग ऑक्सिजन आहे, आणि म्हणतात सिलिकॉन नंतर ॲल्युमिनियम आहे. ठीक आहे, कळलं आता काय बोलतोय ते. ठीक आहे, फक्त क्रस्ट विचारला तर ऑक्सिजन जास्त आहे, आतमध्ये कुठे ऑक्सिजन येणार खाली, ठीक आहे, खालपर्यंत ऑक्सिजनचा प्रॉब्लेम आहे ना. ठीक आहे, तर इथे खाली नाही येणार, इथे फेरसिल, जे काही निफे वगैरे म्हणतो आपण त्यातला फेरस पहिले घ्या, नंतर निकेल घ्या, कळलं येतपर्यंत. निफे आला, हा निफे तर माहितीच आहे तुम्हाला कोरवाला. ठीक आहे, तर त्यामधला फेरसला पहिले घ्या आणि सेकंड कोण आहे, निकेल. हे सगळे कॉम्पोजिशन प्लीज करा व्यवस्थित. नो ए सी पण माहिती असेल तुम्हाला, ॲटमॉस्फिअरमध्ये, ॲटमॉस्फिअरला नो ए सी. ठीक आहे, तर नायट्रोजन असेल, ऑक्सिजन, आर्गॉन अँड कार्बन. ठीक आहे, ग्रीन हाऊस गॅसेस पण माहिती सगळ्यांना, सर्वात जास्त कोणतं आहे, CO2 पर्सेंटेज वाईज. सेकंड आले UPSC, आपल्या MPSC मेन्सचे क्वेश्चन होते. CO2 नंतर कोणाचा नंबर आहे पर्सेंटेजमध्ये, ग्रीन हाऊस गॅसचा पर्सेंटेज प्रमाणात, CO2 नंतर, यस, CFC थर्ड नंबरला येईल, तो जर 2 असताना आज अवघड झाला असता, आपला ओझोन गेला असता. ठीक आहे, बिकॉज सर्वात जास्त डिप्लिटिंग कॅपॅसिटी कोणाची आहे, CFCची, CO2 सर्वात जास्त आहे, नंतर कोण आहे, मिथेन CH4, त्यानंतर CFC आणि त्यानंतर N2 नायट्रस ऑक्साईड. ठीक आहे, तर जनरली हे 4 माहीत असले तरी खूप झाले, हा डिसेंडिंग ऑर्डर आहे पर्सेंटेज वाईज, आणि डिप्लिटिंग कॅपॅसिटी म्हणजे तोडण्याची क्षमता जी आहे ओझोनला जास्त किंवा ओव्हरऑल, तर दॅट इज CFC जो थर्ड नंबरचा आहे. ठीक आहे, तर प्लीज हे सगळे एकदा घेतले की करून टाकायचे. ठीक आहे, आता पाण्यात पण जा तुम्ही, आता पाणी तर किती आहे पूर्ण जगामध्ये, लँडपेक्षा जास्त पाणी आहे, मग पाण्यामध्ये कोणाचं जास्त प्रमाण आहे, ओव्हरऑल ओशन पण आलं आणि सी पण आलं, म्हणजे सी आलं, ओशन आलं आणि फ्रेश वॉटर पण आलं, तर त्यामध्ये मग कोणाचं जास्त प्रमाण असेल, यस, दोन गोष्टी असतात, एक तर NaCl आहे याच्यामध्ये आणि दुसरं काय H2O आहे, तर याच्यात कोणाचं प्रमाण जास्त असेल, हेच आहे इम्पॉर्टंट. ठीक आहे, काय असेल मग सर्वात जास्त, तर सर्वात पहिला कोण येईल, क्लोरीन येईल, सेकंड आहे सोडियम आणि थर्ड आहे ऑक्सिजन आणि फोर्थ आहे हायड्रोजन. ठीक आहे, तर हे सिक्वेन्स प्लीज बघा, एकदा घेतलं की सगळं करून टाकायचं. ठीक आहे, मग सगळे प्रमाण आले की प्रमाण आलेच सगळे, सर्वात जास्त कोण येईल मग,
क्लोरीन, ठीक आहे. तर हे लक्षात घ्या, हे सगळे सिक्वेन्स, मग ते ॲटमॉस्फिअरचे आले, ग्रीन हाऊस गॅसेस आले, क्रस्ट आला, कोअरपर्यंत आलं, प्लस तुमचं ॲटमॉस्फिअर आलं, आणि एक्झोस्फिअरचे पण बघून घ्या पॉसिबल असेल तर, हेलियम वगैरे जास्त आहे त्यामध्ये, ठीक आहे. आफ्टर एक्झोस्फिअर कशाचं प्रमाण जास्त आहे, ठीक आहे. क्लिअर येतपर्यंत ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. वेळ नाही आहे ना, तुम्ही अजून बरंच काय काय अजून एक्सप्लेन करू केलं असतं, आपण चांगलं व्यवस्थित झालं असतं, ठीक आहे. 22 खूप सोपा क्वेश्चन होता. तर सेकंडरी वेव्ज या द्रव माध्यमातून प्रवास करतात, म्हणून पृथ्वीचा गाभा हा सेमी मोल्टन असावा, ठीक आहे. तर बरोबर एक आहे, चूक आहे, यस, गुड. आणि दुसरं शॅडो झोन आहे, की तिथे फक्त दुय्यम लहरी नाही होत असं म्हणलं आहे त्यांना, म्हणजे प्रायमरी होतात, ते बरोबर आहे का? नाही आहे. शॅडो झोनमध्ये दोन्ही पण फ्लो होऊ शकतात, बिकॉज त्या सर्फेसवाल्या आहेत, ठीक आहे. तर जनरली बघा, एकदा फास्ट बघू शकतो आपण. तर या पी आणि एस वेव्ज आहेत, बरोबर आहे, पी आणि एस वेव्जचं प्रोपॅगेशन आहे. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिले कोण इपिसेंटर असतो ते फोकस, ते पण बघून घ्या. ते बऱ्याच वेळेस विचारतात की पहिले हिट होतो जमिनीवरचा तो भाग म्हणजे कोणता असतो, इपिसेंटर, आणि जिथे होतं क्रिएट तो कोणता आहे, फोकस किंवा फोका आहे, ठीक आहे. तर ते लक्षात ठेवा, तिथून झाला क्रिएट, क्रस्टमध्ये फ्लो होणार आहे, सगळ्यांमध्ये स्पीड वेगळी असणार आहे. सॉलिड असेल तर स्पीड सर्वात जास्त आहे, त्यानंतर सेकंड स्पीड कोणती आहे, लिक्विड, आणि थर्ड स्पीड कोणती आहे, गॅसेस मटेरियलमध्ये, ठीक आहे. तर यातले फक्त पी आणि एस वेव्ज आहेत. तर पी वेव्ह फास्टेस्ट वेव्ज कोणत्या आहेत, पी वेव्ज. एस वेव्ज काय, त्याच्यापेक्षा कमी असणार आहे त्यांची स्पीड. आणि एल वेव्ज पण असतात, एल वेव्ज माहिती आहे, ठीक आहे, ज्यांना सर्फेस वेव्ह म्हणतो, लँड वेव्ज किंवा सर्फेस. त्याच्यातही दोन पार्ट आहेत, एक रॅली वेव्ह असतात, एक लव वेव्ज असतात, ठीक आहे. पण मला वाटत नाही एमपीएससी तिथं जाईल, तेवढे आज जाणार नाही ती, ठीक आहे. तर एल वेव्ज पर्यंत आले, बस झाले, ठीक आहे. तर एल वेव्ज मध्ये पण स्पीड कमी आहे, पण डिस्ट्रक्शन कसं आहे, जास्त आहे, बिकॉज त्या व्हायब्रेट जास्त करतात, ठीक आहे. एस वेव्ज, सॉरी, पी वेव्ज ज्या आहेत त्या फॉरवर्ड बॅकवर्ड मुवमेंट जास्त असते, अपडाऊन मुवमेंट कमी आहे, त्यामुळे त्यांचं डिस्ट्रक्शन कसं आहे, कमी आहे, ठीक आहे. क्लिअर येतपर्यंत. तर या बघा, इथे पी निघल्यात, सॉरी, इथे पी निघल्यात आणि त्या ऑलमोस्ट सगळीकडनं फ्लो होतात, ठीक आहे. मग त्या सॉलिडमध्ये पण आहेत, सेकंड आहे तुमचा आउटर कोर आहे हा, दॅट इज लिक्विड पार्ट, इथूनही फ्लो होत आहेत, आणि अगेन इनर कोर कोणता आहे आपला, सॉलिडमध्ये, सुपर सॉलिड पार्ट आहे, म्हणून फास्टेस्ट इथं त्या फ्लो होतात, क्लिअर. मग पी वेव्ह सगळीकडे जाणार आहे, हा त्यांचा शॅडो झोन थोडा छोटा असेल, पण शॅडो झोनला पण त्या फ्लो होतील, पण त्या सर्फेसवर, इथे नाही हा, आतमध्ये नाही. बॉडी वेव्ह कोणत्या आहेत यातल्या, पी एस एल मध्ये कोणत्या कोणत्या बॉडी वेव्ह आहेत, व्हॉट इज बॉडी वेव्ह, असं म्हणणं काय कोणत्या बुकमध्ये, हे जनरली आपल्याला अनालाइज करायचं आहे. बॉडी वेव्ज म्हणजे ज्या काय, ज्या पृथ्वीच्या याच्यात फ्लो होतात आतमध्ये, त्यांना बॉडी वेव्ज म्हणतात. म्हणजे एल वेव्ज काढून टाका, पी आणि एस वेव्जला काय म्हणतात, बॉडी वेव्ज, हे लक्षात घ्यायचं, ठीक आहे. तर या बॉडी वेव्ज आहेत, या इथपर्यंत फ्लो होतील, बट इथे आल्यानंतर यांचं नेचर हे बॉडी वेव्ह न राहता काय, सर्फेसवरती फ्लो होतील, ठीक आहे. तर हे शॅडो झोनमध्ये फ्लो होऊ शकतात. सेकंड आहे, इथे आता ही फ्लो ने होते, दॅट इज एस वेव्ह. एस वेव्ह जातच नाही, कारण हा कोणता आउटर कोर पूर्णपणे, यस, लिक्विडमध्ये आहे. आणि अजून एक थोडासा सेमी लिक्विडवाला पार्ट कोणता आहे आपला, ॲस्टोनोस्फिअर. आठवतोय सगळ्यांना ॲस्टोनोस्फिअर, लिथोस्फिअरच्या खाली ॲस्टोनोस्फिअर आहे, ठीक आहे. मग तिथून या फ्लो झाल्यात ना, तिथून झाल्यात ना या फ्लो का, कारण इथे कसं आहे, सेमी मोल्टन पार्ट आहे हा, म्हणजे थोडासा लिक्विड पण आहे, थोडा सॉलिड पण आहे. जिथे सॉलिड पार्ट्स आहे तिथून ती फ्लो होती, येते लक्षात. आणि मग कुठे मॅन्टलमध्ये एंटर करते, मॅन्टलमध्ये पण खूप चांगली फ्लो होती, पण इथं काय झालं, आउटर कोरला इशू काय झाला, इथं नाही झाली फ्लो, क्लिअर. आणि शेवटी मग कम्पेअर, म्हणजे कम्प्लीटली याच्यात फ्लो होत नाही, पण इथे मात्र या सर्फेसवरती फ्लो होतात. सगळ्याजणं सर्फेसवर फ्लो होणार असेल जेव्हा हिट होतील तेव्हा. त्यामुळे शॅडो वेव्हमध्ये पॉसिबल आहेत पी आणि एस वेव्ह. क्लिअर इथपर्यंत, समजलंय सगळ्यांना नक्की? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. याच्यात काही विचारायचं आहे, याचं आन्सर का, कोणता क्वेश्चन होता, आता थोडंसं हे झालं. दोन्ही अयोग्य, चार, यस, हा 22 ना, दोन्ही अयोग्य स्टेटमेंटनुसार, यस. तर शॅडो वेव्हमध्ये दोन्ही पण डिटेक्ट होतील ना, हे बघा, या पण आणि त्या पण होणार, बिकॉज त्या सर्फेसला फ्लो होत आहेत. ओके, नक्की कळालं हे, हे डिस्कशन सेशन आहे त्यामुळे मी टीचिंग थोडंसं कमी करू शकतो. नक्की कळालं ना? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. हे आपण आता मागच्याच क्वेश्चनमध्ये कवर केलं आहे, तर त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा. 23rd वाला ऑब्व्हियस त्याचा आन्सर काय, लेमन. त्यांनी काय विचारलं, आउटर कोर आणि इनर कोरमध्ये कोण आहे, लेमन, येस, गुड. हे आलं आहे सगळ्यांना, लेमन कळेल ना, येस. रिसेंटली 1930s मध्ये ही फाइंड आउट झालेली सर्वात रिसेंटवाली डिसकंटिन्युटी आहे, ठीक आहे. नेक्स्ट आहे 24th क्वेश्चन. काय त्याचं आन्सर, अर्थ क्रस्टमध्ये एलिमेंट्स जे आहेत तर त्याचा डिसेंडिंग ऑर्डर, हां, असेंडिंग विचारलाय, सॉरी. मग याच्यात काय पाहिजे, क्रस्ट विचारलाय ना त्यांनी, त
तर क्रश म्हणजे ऑक्सिजन सर्वात जास्त पाहिजे. ठीक आहे, म्हणजे काय कळ आपल्याला लास्टला नेऊन ठेवावं लागेल. ठीक आहे, तर त्यानंतर मग काय तुमचा साधारणतः सिलिकॉन येईल, त्यानंतर मग कोण येईल, ॲल्युमिनियम येईल, आणि जो ब आहे सोडियम तो सर्वात कमी असेल, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे कमी टू जास्त असेंडिंग विचारलं ना, आणि हे क्रस्ट विचारलं आहे, तर ते त्यामुळे क्रस्टमध्ये लक्षात ठेवा की हा पॅटर्न इथे बनतो आहे. ओके, समजलं आहे? तर हे पॅटर्न प्लीज रीड करा पूर्ण, जे काही असतील बघा इथे दिलेले, ऑक्सिजन पर्सेंटेज वाईज दिला आहे, त्यानंतर सिलिकॉन दिला आहे, त्यानंतर ॲल्युमिनियमचं पर्सेंटेज पण आहे, फेरसचं आहे, कॅल्शियमचं आहे या पॅटर्नमध्ये. ठीक आहे, त्यानंतर सोडियम येईल, त्यानंतर पोटॅश, मॅग्नेशियम, हे पूर्ण पर्सेंटेज हे तुम्हाला शेअर होणारच आहे, त्यामुळे लिहायची काही गरज नाही. ठीक आहे, क्लिअर? ओके, नेक्स्ट क्वेश्चन 25. हा पण डिरेक्ट क्वेश्चन आहे जिओसिंक्लाईन बाबत. हे असं एखाद दोन क्वेश्चन विचारते एमपीएससी, तर याला एक तर सोडा, डायरेक्टली सोडायचं, बिकॉज कधी 200 पैकी 200 मार्क आलेत का कोणाला? नाही आले. आणि आणायचा प्रयत्न केला तर 100 चे 50 झालेत. ठीक आहे, त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग जाईल तुमचं. तर स्मार्टली चला, जिथे आता फॉर एक्झाम्पल अजून एक क्वेश्चन मी जस्ट वाचला होता की जिथे बायोस समथिंग इकोसिस्टीमचा का इकोलेन काहीतरी आहे त्याचा शोध कोण लावला, ते माहिती पाहिजे तुम्हाला, कारण ते बेसिक आहे. ते जे तुम्ही बुक्स वाचणार आहे तुषार गोरपडे समजा एन्व्हायरमेंटसाठी वाचताय किंवा कोणी शंकर आहेस वाचताय, तर यामध्ये ते डिरेक्टली दिलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे ते कराच. पण असे जे क्वेश्चन असतील ते पण एक स्किल पाहिजे की काय सोडावं, है ना? कारण अधिकारी आहे, 10 लोक तुम्हाला भेटणार आहे, कोणाला सोडायचं आणि कोणाला पकडायचं हे तुम्हाला जमलं पाहिजे, तर तेच इथे आपले स्किल आहे, तीच इथे चेक होते. तर ठीक आहे, माहिती असू दे हॉल अँड डॅना म्हणून आहे, वाचलं असेल तरच अटेम्प करा, ऑर एल्स प्लीज सोडून द्यायचे असे क्वेश्चन्स. ठीक आहे, हॉल अँड डॅना म्हणून आहे. ओके, तर याच्यात पण आहे एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी आहे, बुक नेम आहे, त्यानंतर इहॉग आहे, आर्थर होम्सचे काय आहे तर ते पण एक थेअरी दिलेली आहे. आर्थर होम्स तर सोपा आहे, आल्फ्रेड वेगनर सोपा आहे, प्लस अजून तुमचं कोण आहे ते ज्यांनी प्लेट टेक्टॉनिक थेअरी दिली होती, हॅरी हेड्स अँड ब्लॅस. ठीक आहे, तर ह्या दोघं ठीक आहे, असे दोघं तिघं असले तर करायचं माटेम. ठीक आहे, पण असे काही एखादा आला जिओ सिंक्लाईन ऑप्शनलवाले पोरांचं काम आहे आणि आपण एमपीएससी करतो आहे. ठीक आहे, तर हे थोडंसं लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, वाचलं असेल कोणी तर डेफिनेटली करा अटेम्प, वाचला आहे बाबा मला माहितीच आहे तर करायचं. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत? नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 26. काय आन्सर आहे? वोल्कॅनो इंटेन्सिटीनुसार हे असा येऊन गेलेत बरेच क्वेश्चन. हवाई प्रकारचा शांत असतो ऑब्व्हियसली, ॲक्टिव्ह वोल्कॅनो आहे तो, ॲक्टिव्ह वोल्कॅनोच्या पार्टमध्ये येतो. त्यानंतर स्ट्रोम्बोली आहे तो उद्रेक प्रकारचा आहे, मॉडरेट पण आहे पण त्यामध्ये. त्यानंतर वोल्कॅनो जो आहे वोल्कॅनो टाईपचा तर तो तीव्र प्रकारचा असतो, त्यालाच तो वोल्कॅनिझम म्हणतो आपण. आणि लास्ट जे आहे पेलियन तो सर्वात विध्वंसक आहे. ठीक आहे, तर यस सगळे बरोबर आहे त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, आणि याचे मला तरी असं वाटतं या क्वेश्चनला थोडं अजून आज तुम्ही एक एक्स्ट्रा करायला पाहिजे असं की स्ट्रॉम्बोली कोणत्या टाईपमध्ये, हवायन कोणत्या टाईपमध्ये, ॲल्युशन कोणत्या टाईपमध्ये आहे, त्यानंतर अजून आहेत बघा ते वेसुवियस आहे, माउंट वेसुवियस, ते विचारू शकतात, पेले एक विचारू शकतात. ठीक आहे, तर असे जे 5-6 इम्पॉर्टंट आहेत ते करा. आणि अजून एक क्वेश्चन मला असं इम्पॉर्टंट वाटतो की डिकेड वोल्कॅनो म्हणून एक नवीन कन्सेप्ट आली, ऐकले असेल तर. ठीक आहे, तर वोल्कॅनो असणं ठीक आहे, वोल्कॅनो तुम्ही जगात बघून पण घेताल, आणि तो एमपीएससीलाच आला होता वाटतं क्वेश्चन एक, की त्यांनी विचारलं होतं अँडीजमधला तो एक खूप फेमस आहे माउंट अकोनकागुआ समथिंग. ठीक आहे, तर त्याच्यावर क्वेश्चन आलं की कोणत्या स्टेटमध्ये आहे तो, कोणत्या कंट्रीजच्या बाउंड्रीवर आहे. ठीक आहे, असं काहीतरी तो क्वेश्चन होता. तर मग ट्राय करा की जे काही असे वोल्कॅनो ते तर तुम्ही कराच, पण डिकेड वोल्कॅनो म्हणून एक काही 15-16 वोल्कॅनोची लिस्ट आहे की ज्या ठिकाणी थोडंसं जास्त अवेअरनेस असणं गरजेचं आहे, तर त्या 16 कोणते आहेत ते, तर डिकेड वोल्कॅनो एकदा बघून घेताल काय ते. ठीक आहे, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 27. हा सोपा होता क्वेश्चन, हे तुम्हाला सगळं गोचेलिओंग किंवा एनसीईआरटी 11वीची जी आहे त्यामध्ये दिलेलंच आहे. तर काय म्हणतात त्या ऐश्वरीला? येस गुड, फ्युअर्ड. बाकी कुठल्या आहेत मग? न्यूनॅटक्स वगैरे आहेत, ते पण ग्लेशियल टाईपमध्येच येतील, पण ऐश्वरी नाही येतो. रॉश माउंटेन पण ग्लेशियलमध्येच आहे आणि सर्क सुद्धा ग्लेशियलमध्ये आहे. यांचे पॅटर्न्स माहिती कसे असतात, कसे दिसतात सगळे माहिती ना? सर्क जनरली हे ते खुर्चीच्या आकाराचा वगैरे असतो, दोन अरिटच्या मध्ये सर्क असतो हे तर माहिती असेल, अरिट माहिती ना, तलवारीच्या आकाराचा असतात, एक ते कॉन्सेंट्रिक टू टॉप ज्याला म्हणतो आपण, माउंटेनकडे सगळे असे कॉन्सेंट्रिक होतात माउंटन्सच्या पीककडे, आणि त्यालाच आपण काय म्हणतो पिरॅमिडल पीक म्हणतो. त्यानंतर ते अरिट झाले, अरिटच्या दरम्यान कोणी सर्क आहे, सर्कमधला बर्फ वितळला आणि त्याच्यात लेक बनला, तो कोणता लेक आहे? टान लेक. गुड, तर कोणता असेल? टान लेक.
ठीक आहे. तर हे लेक आला, प्लस तुमचे आता हे सगळं येणारे खाली यू व्हॅली असते, इथे व्ही व्हॅली नसते, व्ही नदीतली असते. यू कोणती आहे? ग्लेशियरमध्ये यू व्हॅली आहे. पण यामध्ये पण मोरेन नावाची एक कन्सेप्ट असते, इथे ॲल्युवियल नाही म्हणत आपण, मोरेन्स म्हणतो. तर मोरेन म्हणजे काय? गाळ. नथिंग बट काय? गाळ. ते नदीसोबत, हिम नदीसोबत वाहणार आहे, तो मोरेन झाला. आणि या मोरेनला पण दोन प्रकार असतात, एक लॅटरल मोरेन आणि दुसरा आहे टर्मिनल मोरेन, की जो मुखापाशी असतो तो कोणता आहे? टर्मिनल मोरेन. पण त्याचा आकार तुम्हाला असा चंद्रासारखा दिसतो. का? कारण हिम नदीची जी स्पीड आहे ती मध्यभागी जास्त असते, त्यामुळे त्याला तो चंद्राकार दिसतोय, हे लक्षात घ्या. आणि दोन हिमनद्या जर सोबत वाहत असतील तर मध्ये पण एक मोरेनचा पट्टा तयार होतो, आणि तो नंतर वाढल्यामुळे तिथे एक रस्ता टाईप दिसतो, त्याला काय म्हणतो पण एस्कर. ठीक आहे, तर हे सगळ्या गोष्टी एकदा क्लिअर करून घ्या. ठीक आहे, सगळे सगळे जेवढे जेवढे टाईप्स आहेत तेवढे. नेक्स्ट आहे, नेक्स्ट क्वेश्चन 28. 28 मध्ये काय आहे? यस, एकदम सोपा आहे हा क्वेश्चन. या तीन लाईन तर तुम्हाला माहितीच पाहिजे. तर कोणत्या दिवशी डिरेक्ट सनरेज पडतात? अक्षवृत्त आले प्लस तुमचं टॉपिक ऑफ, म्हणजे चला ठीक आहे, इक्वेटर, टॉपिक ऑफ कॅन्सर अँड टॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. ठीक आहे, तर डेट काय काय सांगा मग? 21 मार्चला कुठे आहे? डिरेक्टली कुठे पडतोय? इक्वेटरवर. ठीक आहे, 0° इक्वेटरला. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे, त्यानंतर 3 महिने प्लस करायचे आहेत. कुठे चालला मग तो आता? 21 जून. कुठे? टॉपिक ऑफ कॅन्सर. 21 जून डेट एक्झॅक्ट 3 महिने पकडा. ते मला माहिती आहे ते सगळं दिलेलं आहे, एनसीईआरटी 23 असेल 22 असेल, डझंट मॅटर, एवढ्या आसपास पण एमपीएससी विचारत नाही, महिना महत्वाचा आहे. ठीक आहे, प्लस आता खाली आता 3 महिने, कारण तेवढंच आहे ना, पृथ्वी तेवढीच कळली ना 23 ने, मग तेवढंच रीच करेल तो. मग 23 डिग्रीपर्यंत 3 महिन्यात रीच करतो, 23.5 पर्यंत. 3 महिन्यात गेला प्लस 3 महिने किती झाले प्लस 3 महिने? 21 जून प्लस 3 महिने किती झाले? येस गुड, 21 सप्टेंबर. व्हेरी नाईस. ठीक आहे, हे झाले 0° दोन डेट आल्या का? ठीक आहे, पुढची पण बघून घ्या. प्लस 3 महिने, आता दक्षिणायन सुरू झालं ना, आता सध्या चालूच आहे ना दक्षिणायन. ठीक आहे, 21 सप्टेंबर प्लस 3 महिने किती झाले? 21 डिसेंबर, 21-22 डिसेंबर, वॉट एव्हर. ठीक आहे, 21 डिसेंबर आला मकर उत्तर लंबरूप, 21-22 डिसेंबर. ठीक आहे, तर क्लिअर येतपर्यंत. मग मकर उत्तर कधी? 21 डिसेंबर. आणि इकडे कधी आहे? 21 जून कर्कवृत्तात. प्लस इथून 3 महिने केल्यावर कोण आला आता परत? 21 मार्च. झाली, सायकल चालूच राहणार आयुष्य, म्हणजे वर्षभर. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, या डेट्स प्लीज लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट आहे. एक डेट जरी कळलं तरी बाकी कळून जात तुम्हाला. 21 मार्च लावली की 3-3 महिने ऍड करा बस. नेक्स्ट आहे 29 ना? हा ओके, तर हा तर प्लीज म्हणजे थेरॉटिकल, आपलं काय म्हणतो, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. तर ते ऑर्डर लावून घ्या तुम्ही, की त्यांना काय विचारलंय, उतरत्या क्रमाने विचारलेलं आहे, त्याची मांडणी करा. तर पृथ्वी आहे, नंतर शुक्र, नंतर मंगळ आणि नंतर बुध, सेकंड ऑप्शन. ठीक आहे, तर याला तुम्हाला ते पाठांतरच लागेल थोडंसं. ठीक आहे, तर कोणाचं काय काय आहे, मंगळाचे, मंगळयानमुळे मंगळावर फोकस करा जास्त, तर ते दोन उपग्रह आहे, फोबोस अँड डेमोस. ठीक आहे, तर ते एकदा बघून घ्या. ठीक आहे, बाकी कोणते ग्रह आहेत वगैरे एक्सेट्रा ते एकदा बघा, पण एक याला पाठांतरच लागेल तुम्हाला. ठीक आहे, तर तेवढं प्लीज करून घेताल आकारानुसार वगैरे काय आहे तो सिक्वेन्स. ठीक आहे, नेक्स्ट आहे क्वेश्चन, यात जास्त काही कन्सेप्ट नाही आहे म्हणून तो स्किप करतोय मी. नेक्स्ट क्वेश्चन आहे 30th, तिसरा क्वेश्चन. काय आन्सर याचं? यस, काय आन्सर आहे? अच्छा, तुम्ही याच्यात चेंज केलं आहे सर थोडंसं, हां स्टेटमेंट चेंज झाले त्यामध्ये. तर बघा, 3 बाजू असतील तर त्याला आपण ड्रेक एंटर म्हणतो. ठीक आहे, सॉरी, 3 पेक्षा जास्त असतील किंवा 6+ असेल तर ड्रेक एंटर असतो. जर 3, आता एक मिनटं, याच्यात थोडं करेक्शन असणार आहे. बघा, 8 पर्यंत बाजू असतील, 3 म्हणजे 3+ असतील किंवा 8 पर्यंत असतील तर ते काय असेल तुमचं? वेंटी फॅट्स म्हणतो आपण जनरल त्याला. तर 3 बाजू असेल तर ड्रेक एंटर म्हणतो. 3 बाजू असल्यास काय म्हणतो आपण याला? ड्रेक एंटर. आणि त्यानंतर 2 बाजू असेल तर झ्वेक एंटर. ठीक आहे, तर 2 बाजू असेल तर काय असेल तो? झ्वेक एंटर असेल यामध्ये. क्लिअर आहे? मग फक्त अ बरोबर आपण यात घेऊ शकतो. ठीक आहे, आन्सर थोडं चेंज करा की फक्त अ बरोबर. तर झ्वेक एंटर असेल तर काय? 2 बाजू. आणि 3 असेल तर काय? ड्रेक एंटर. उलट ब आणि क ला काय करायचं? क्रॉस करा एकमेकांचे उत्तर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. आता हा पण तुमचा थोडासा रीडिंग वरतीच आहे. तर यामध्ये 2030 वगैरे दिलंय त्यांनी,
ॲक्च्युली 2030 नसेल, कितवा क्वेश्चन आहे? 31 आहे ना? येस 31. ठीक आहे, तर यामध्ये थोडंसं 45% घट करायची आहे, तर ते एक तुम्हाला बघावं लागेल. 50 नाही आहे तर 45% आहे. ठीक आहे, 2030 टार्गेट आहे आणि 2010 तुलनेत आहे, 90 काही संबंध नाही तिथं. ठीक आहे, 2010 तुलनेत तुम्हाला तेवढं कमी करायचं आहे 45%. आणि सेकंड बरोबर आहे, सेकंड स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, क्लिअर आहेत पर्यंत? कळालं आहे सेकंड? ओके, हे सगळे पूर्ण टार्गेट्स आहेत, ते एकदा बघून घेताल. IPCCचं पण कधी एस्टॅब्लिशमेंट झालं, काय काय नाही ते सगळं झालं, काय काय नाही ते सगळं दिलेलं आहे तुम्हाला त्यामध्ये. ठीक आहे, करता येईल एवढं रीड एकदा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. CPCB नुसार गंगा ही भारतातील सर्वाधिक प्रदूषित नदी आहे. ओके, तर कोणती आहे मग गंगा आहे का त्यामध्ये? तर गंगाने येणारे मिठी नदी असेल त्यामध्ये. ठीक आहे, तर मिठी नदी आहे, बरोबर आहे? मिठी, हां मिठी नदी आहे, बरोबर आहे. त्यानंतर बाकी BODs वगैरे दिलेत त्यामध्ये, तर फक्त क बरोबर आहे. उत्तर प्रदेश नाही आहे, महाराष्ट्र असेल आपल्या यामध्ये. महाराष्ट्रात बघा, सर्वात जास्त पोल्युटेड नंबर ऑफ रिव्हर्स 53 या कुठे आहेत? महाराष्ट्रात आहे. ठीक आहे, तर महाराष्ट्र असेल, त्यानंतर आसाम आहे. ठीक आहे, हे दोन लक्षात ठेवले तरी चालेल. ठीक आहे, तर UP नाही येणार त्यामध्ये. नंबर ऑफ रिव्हर्स विचारले तिथे. ठीक आहे, तर सर्वात जास्त नंबर कुठे आहेत मग? महाराष्ट्रात. ठीक आहे, ओके, कळाला हा क्वेश्चन? कळाला आहे ना? नेक्स्ट आहे भारत स्टेज 4, 33 क्वेश्चन. अयोग्य असेल त्याचं. ठीक आहे, तर हा 1 एप्रिल 2000 साधारणतः 18 पासून असेल. 1 एप्रिल 2017 नाही आहे तिथे, 18 आहे. 1 एप्रिल 2018. आणि दुसरं जे आहे संपूर्ण भारतात 1 एप्रिल 2020 पासून, तर बरोबर आहे. ठीक आहे, हे सगळा डेटा इथं दिलेला आहे. 1 एप्रिल 2020 ऑल इंडिया, 10 प्रमुख शहरं आहे त्यामध्ये. भारत स्टेज 1 कधी होता, त्यानंतर पूर्ण डिझेल पेट्रोलसाठी वेगळा आहे, डिझेलसाठी वेगळा आहे. त्यानंतर स्टेज 2 कधी आला, स्टेज 2, स्टेज 3 आणि स्टेज 4. तर स्टेज 5 स्किप्ट आहे. ठीक आहे, तर तो डायरेक्टली स्टेज 6 घ्या. ओके, क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे, नेक्स्ट घ्या. 34 काय आन्सर आहे? ब्रुटलँड 1987. यस गुड, ऑल ऑफ द अबो. अ ब क. ठीक आहे, अ ब क बरोबर. तर याची उद्दिष्ट एकदा बघून घ्या. विकासाचे पुनरुज्जीवन, विकासाचा दर्जा सुधारणे, रोजगार, अन्न, पाणी, ऊर्जा, तंत्रज्ञान, या उद्दिष्टांवर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर तेवढं एकदा बघून घेतात. ओके, माहिती ना हे काय होतं नक्की? येस, नेक्स्ट आहे रामसर, हे इम्पॉर्टंट आहे थोडं. काय आन्सर याचं? सुंदरबन दलदली क्षेत्र 1 फेब्रुवारी 2019 समाविष्ट करण्यात आले. चिलका, केवलादेव हे उद्यान सर्वप्रथम समाविष्ट झालेली स्थळे आहेत आणि भारतात 26 आहेत. तर काय आन्सर आहे? 4 काय? अच्छा, फक्त अयो. ओके, येस गुड, बिकॉज किती झाले? 27 आणि 27वा आत्ता तो ॲड झालेला आहे, तोच सेकंड आणि सेकंड स्टेटमेंट आहे. 1 फेब 2019 सुंदरबन ॲड झालेला आहे, तर त्यामुळे काय आन्सर असेल याचं? फक्त अ, अयोग्य. 4 नंबर. ठीक आहे, रामसरच्या साईट्स वगैरे बघून घ्या प्लीज. 1971 पासून आहे. यांचे एक मॉन्ट्रेक्स रेकॉर्ड असतो बघा, माहिती आहे मग काय हा रेकॉर्ड? काय मॉन्ट्रेक्स रेकॉर्ड? येस, फास्ट, थोडंसं फास्ट घ्या, सांगा लवकर पटपट. नाही माहिती तर येऊ शकतो ना क्वेश्चन त्याच्यावरती, फार इम्पॉर्टंट. येस, हां, जे जास्त मोर थ्रेटन्ड आहेत. तर अशी काही लिस्ट काढली वर्ल्डमध्ये रामसरवाल्यांनी, त्यातले 2 आपल्या महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, तर यात इंडियामध्ये फक्त किती आहेत? 2 आहेत. त्यातला पहिला कोणता आहे? लोकटक. आणि दुसरा कोणता आहे? केवलादेव. पहिले चिलका होता, पण चिलका खूप चांगला रिक्लेम झाल्यानंतर चिलकाला काढून टाकलं. ठीक आहे, तर 3 होते टोटल, त्यातला चिलका काढलेला आहे. आणि आता सध्या किती मॉन्ट्रेक्स रेकॉर्डमध्ये रामसरच्या? 2 आहेत. कोणता आहे? लोकटक, मणिपूर आणि केवलादेव घाणा, दॅट इज सेकंडवाला. ठीक आहे, कळेल इथपर्यंत? क्लिअर आहे? तर हे 2 लक्षात ठेवा मॉन्ट्रेक्स रेकॉर्डबाबत. ठीक आहे, बाकी स्थापना वगैरे कधी झाली, कुठे झाली, इराण वगैरे, ते सगळ्यांना माहिती रामसर ही प्लेस होती. त्यानंतर सर्वाधिक रामसर क्षेत्र कुठे आहेत मग? UK मध्ये आहेत, 170 च्या आसपास आहे.
तर विस्तार वगैरे जर विचारलं तर बोलिव्हियामध्ये आहे, आणि वर्ल्ड वेटलँड डे तर सगळ्यांना माहिती 2 फेबला आहे, ठीक आहे. आणि त्यांच्या थीम पण लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यांच्या दरवर्षी काहीतरी वेगळ्या थीम असतात, ठीक आहे. तर प्रत्येक वर्षीची थीम तुमच्या लक्षात पाहिजे, ठीक आहे. तर प्लीज तेवढ्या थीम बघून घ्या. आणि एकूण किती आहे? 27 रामसर क्षेत्र. कळालं इथपर्यंत? ओके, याच क्वेश्चन रामसरबद्दल काही विचार. वेटलँडच्या डेफिनेशन पण माहिती असू द्या की लो टाईड हाय टाईडच्या दरम्यानचा प्रदेश प्लस लो टाईडपासून 6 मीटरपर्यंत, ठीक आहे. तर 6 मीटरला फोकस करा तेवढा, ठीक आहे. याच्यात नाही दिलं आहे, पण रामसर साईट्स काय असतात, सॉरी वेटलँड काय असतं डेफिनेशन, त्या डेफिनेशनवर नक्की क्वेश्चन येऊ शकतो, ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट आहे 36. काय आन्सर आहे याचं? ऑल ऑफ द अबो, अ ब क ड ई, हे सगळे येतात NAPCCमध्ये, ठीक आहे. 8 मिशन आहेत टोटल, तर त्या व्यतिरिक्त या 5 दिलेत, त्या व्यतिरिक्त हे 3 आहेत, तर ते 3 पण ॲड करून घेता लागतात. ठीक आहे, नेक्स्ट. हे 3 कळाले ना का? सस्टेनेबल हिमालया वगैरे है ना, तर हे पण येतील यामध्ये. स्ट्रॅटेजिक नॉलेज फॉर क्लायमेट, एनर्जी इफिशियन्सी, ट्रिपल ई म्हणतात त्याला, ठीक आहे. तर हे 3 ॲड करायच त्यामध्ये. आणि हे वरचे आपल्याला जे दिले टोटल किती आहेत ते 5, 5 आणि 3 8 येतात NAPCCमध्ये. 2008मध्येच होतं ना, 7-8मध्येच काहीतरी झालेलं आहे बघा, ठीक आहे. एकदा तेवढा डेटा एकदा चेक करा. त्यानंतर MDGs SDGs पता आहे ना, माहिती असेल ना सगळ्यांना. मग कोणते आहेत आता सध्या? SDG कधीपर्यंत टार्गेट आहे? 2030 पर्यंत. ओके, गुड, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 37, फॅक्च्युअल क्वेश्चन. इकोलॉजिकल पिरॅमिड, चार्ल्स एल्टन, येस, हे माहिती असेल. एनर्जी पिरॅमिड, अर्नेस्ट हॅकल, तर इकोलॉजी बद्दल आहे तो. इकोसिस्टीम आर्थर टॅन्सले, ठीक आहे. हे माहिती पाहिजे, याला ऑप्शन नाही काय, ठीक आहे. जसा तो मगासचा मी जिओ सिंक्लेनचं सांगितलं की इट्स ओके स्किप करा, पण याला नाही करायचं बिकॉज हे दिलेले आहेत तुमच्या बुक्समध्ये, दिले आहेत. सगळे मुलं वाचणार आहेत आणि त्यांना येणार आहेत, आपल्याला आलं पाहिजे, ठीक आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन ऑलिव्ह रिडले. काय आन्सर याचं? यस, दोन्ही बरोबर, यस, गुड. का बरं इम्पॉर्टंट ही ऑलिव्ह रिडले? एंडेमिक आहे काही? एंडेमिक माहिती काय असतं? फक्त अशी कोणती स्पीसीज जी फक्त त्याच प्रदेशात आढळते, जगात इतरत्र कुठे आढळत नाही, त्याला एंडेमिझम म्हणतो आपण. तर एंडेमिक आहे काही? एंडेमिक नाही आहे ही, लक्षात घ्या. ही पॅसिफिक मध्ये पण असते, पण आपल्याकडे त्याचं जगात सर्वात जास्त हॅचिंग साईट, त्याचं जे प्रजनन क्षेत्र, हे भारतात खूप चांगलं क्रिएट झालंय किंवा त्या लोकांनी केलंय. कुठे? येस, एक्झॅक्टली, ओरिसात. कुठे? येस येस, गुड, ऋषिकुल्या रिवर, ठीक आहे. गंजाम कोस्ट, ऋषिकुल्या रिवर. आणि त्यांचा एक फेस्टिवलच मनवतात ते लोक. फेस्टिवल पण क्वेश्चन येतात ना फेस्टिवलवर. तर कोणता फेस्टिवल आहे? अरीबाडा, ठीक आहे, लक्षात ठेवा. अरीबाडा म्हणतात त्याला ते. अरीबाडा नावाचं एक फेस्टिवल त्यांनी सुरू केलं आहे की ज्यावेळेस ते लोक स्वतः ती कोस्ट बंद करतात आणि त्यांच्या हॅचिंगला प्रमोट करतात किंवा त्यांना मदत करतात. ते त्या लाईट्स वगैरे सगळं बंद करतात पूर्ण स्टेजमध्ये, की त्यांना लाईट्स आणि ते जमत नाही ना, क्राऊडेड असेल तर. तर त्याला अरीबाडा प्रोसेस म्हणतात ते, ठीक आहे. क्लिअर येतपर्यंत? ऋषिकुल्या रिवर, अरीबाडा प्रोसेस, गंजम कोस्ट, ओरिसा, बस. आणि ही जगातली सर्वात छोटी काय आहे? कासव आहे, ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आन्सर याचं? सगळे बरोबर आहेत, ठीक आहे, सर्व बरोबर. ते सगळे जलस्रोत कायदा यांचा सिक्वेन्स लावा, फक्त कालानुक्रम व्यवस्थित लावा. घरी जाऊन तेवढे काम करा, कालानुक्रम आहे, ठीक आहे. जैवविविधता कायदा, वन हक्क कायदा, वायू प्रदूषण, खारफुटी वने संवर्धन, है ना, हे सगळे आले. इतर कायदे पण माहिती असू द्या, हे तर माहितीच असतील तुम्हाला, म्हणजे हे तर दिलेच आहे त्यामध्ये, पण इतर पण करा थोडं व्यवस्थित, ठीक आहे. ठीक आहे, इतर कायदे पण ॲड करा आणि त्याचा सिक्वेन्स लावा, ठीक आहे. क्रोनोलॉजी ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे. नेक्स्ट आहे काय याचं आन्सर? मग आता हे थोडंसं चॅलेंजिंग क्वेश्चन होतं, 40वा. येस, गुड, ज्याला जमला खूप अतिउत्तम.
ठीक आहे, तर त्याचं काय असेल, सेकंड ऑप्शन आहे. ठीक आहे, तर वर्षानुसार ते बघून घ्या. आता UNEP आहे, त्याचं हेडक्वार्टर वगैरे, एज सॉरी इयर जे आहे फॉर्मेशनचं ते एक आहे, WWF, WMO. ठीक आहे, सगळ्यांची लिस्ट आहे बघायचं आहे. ठीक आहे, आणि ते वर्षानुसार त्याचा क्रम लावा आता. ठीक आहे, तर तो क्रम येतो सेकंड नंबरचा. याला लॉजिक लावा काहीतरी. IUCN वगैरे माहिती पाहिजे तुम्हाला, की 1948 इनिशियली तेच होतं, त्यानुसार सिक्वेन्स लावायचा प्रयत्न करा. ठीक आहे, करताल हे फॅक्च्युअल क्वेश्चन, याच्यात शिकवण्यास म्हणजे सांगण्यासारखं काही नाही, ते पाठच करायचं. हे डेट्स आहेत त्या पाठ करा. याच्या हेडक्वार्टरवर पण विचारला जाऊ शकतो क्वेश्चन. क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन 41, काय आन्सर याचं? आता हे करंट रिलेटेड आहे थोडंसं. येस, थर्ड राजस्थान, तर राजस्थान इलियामध्ये, तर ते धोरण आहे 18 त्यानुसार टार्गेट 20%, ज्यामध्ये इथेनॉल असेल जो पेट्रोलमध्ये 5% असेल, आणि डिझेल जे आहे ते हे सगळं 5% 2030 टार्गेट आहे. ठीक आहे, 20% ब्लेंडिंग इथेनॉल इन पेट्रोल आणि 5% डिझेल इन म्हणजे 5% इन डिझेल, तर असं हे 2030 कव्हर करायचं आहे. 1G 2G अशा काही बायोफ्युएल पॉलिसीज आहेत, तर त्यामध्ये पण बेसिक फ्युएल असेल. पहिल्या ह्याच्यात बायोइथेनॉल बायोडिझेल आहे, 2G काय ॲडव्हान्स बायोफ्युएल आहे, आणि 3G काय ॲल्गेचा यूज करणार आहे. ठीक आहे, की ज्यांनी मोस्टली काय आहे त्याचं जे आपलं काय म्हणतात त्याला, की इमिशन जे आहे ते कमी होईल. ठीक आहे, म्हणजे इमिशनचा प्रॉब्लेम आहे ना. आता बघा, जसं स्टबन बर्निंग ऐकलं असेल ना तुम्ही, ते काय म्हणतात ते पंजाबवाला इशू, ते शेतात जे क्रॉप जाळतात वगैरे, त्यामुळे तो दिल्लीवाला इशू आहे. तर इथे आज एक होमवर्क, मग ते नाव थोडंसं अवघड आहे, मी ऑप्शन वाचलं लक्षात येईल माझ्या, तर तिथे एक नवीन IIT रुरकीवाल्यांनी एक काहीतरी एक स्पीसीज वगैरे सांगितलेली आहे, की ती जर स्पीसीज इथे इंट्रोड्यूस केली तर फक्त 90 ठेवायचं आहे तुम्हाला. तो जो एक म्हणजे क्रॉप निघला आहे त्याला लगेच न जाळता त्याला काय करा, 90 ती ॲल्गल जी आहे तर ती जर तुम्ही इंट्रोड्यूस केली तर ती डिकम्पोज करेल आणि ते धुराचं प्रमाण कमी करेल. तर हा क्वेश्चन बघा येऊ शकतो, तर तो प्लीज एकदा रीड करा एकदा. ठीक आहे, करताल तेवढं? येस. तर अशा ज्या बायोफ्युएल पॉलिसी ज्यांनी पोल्युशन कमी होतं अशा गोष्टी एन्व्हायरमेंटमध्ये येऊ शकतात करंटमध्ये. ठीक आहे, तर कळालं बायोफ्युएलचं क्वेश्चन, कळालं मग बायोफ्युएल पॉलिसी राजस्थान. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. काय मग याचं आन्सर? येस, काय आन्सर काय असेल? अ बरोबर आहे. तर ही दिल्लीमध्ये नव्हती झाली कोणती अशी परिषद. ठीक आहे, दिल्लीमध्ये नाही झालेली आहे. हत्तीसाठी विशेष हॉस्पिटल वगैरे असं दिलं आहे, आणि इंडियन वॉटर इम्पॅक्ट जे आहे तर ती कुठे झालेली आहे? दिल्लीमध्ये. इंडियन वॉटर इम्पॅक्ट अशी हे झालं होतं, तर त्यामुळे ही जी आपली जागतिक शाश्वतता परिषद ती दिल्लीला नव्हती झाली. आणि घुबड महोत्सव जो आहे तर तो कुठे झालेला आहे? महाराष्ट्रात झालेला आहे. ठीक आहे, तर त्यामुळे तो स्पेसिफिकली माहिती पाहिजे होता. ठीक आहे, पहिला होता आणि त्यातले त्या पहिले हत्तीसाठी विशेष हॉस्पिटल असं काही आहे मथुरामध्ये, एकदा चेक करून घ्या ते, है ना. तर आन्सर 1 असेल, ए बरोबर, फक्त अ बरोबर. नेक्स्ट आहे 43, एअर अँड एंड अगेन डायरेक्ट क्वेश्चन आहे, रॉबर्ट स्मिथचं आहे बुक, तर प्लीज तेवढं रीड करा, याच्यात जास्त काही एक्सप्लेनेशन नसणार आहे. रॉबर्ट स्मिथ. नेक्स्ट 44, ओझोन होल बाबत आहे, 10 किलोमीटर खोलीचे ओझोन विवर आढळले, आणि ओझोन थराच्या संरक्षणासाठी सर्वप्रथम मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. तर काय आन्सर याचं? येस, काय? 4, दोन्ही चूक. येस, गुड, बिकॉज 85 सापडलं होतं ते. ठीक आहे, 85 होल सापडलं होतं, आणि त्याच्यानंतर लगेच कन्व्हेन्शन झाली, दॅट इज व्हिएन्ना, नॉट मॉन्ट्रियल. मॉन्ट्रियल 87 झालेली आहे. ठीक आहे, तर त्यामुळे त्याचा आणि याचा काही संबंध नाही. तर मॉन्ट्रियल नंतर झालेली, पण 85 कोणती आहे? मग व्हिएन्ना. आणि 85 सापडलं होतं, त्यामुळे ते दोन्ही स्टेटमेंट रॉंग असतील. ठीक आहे, तर बाकी पण करार माहिती असू द्या याच्यामध्ये, लंडन करार, हेलसिंकी करार, कोपनहेगन परिषद, हे सगळे ओझोन रिलेटेड आहे. ठीक आहे, अजून क्योटो प्रोटोकॉल कशा संदर्भात आहे? येस, ओव्हरऑल ग्रीन हाऊस गॅसेस, त्यातल्या CO2 जास्त फोकस करतात ते. तर क्योटो प्रोटोकॉल लक्षात ठेवा, तर 97 आहे एक्झॅक्टली, 87 मॉन्ट्रियल नंतर 10 वर्षांनी झालं होतं.
ठीक आहे, त्याची अंमलबजावणी 2005 पासून सुरू झाली. त्यानंतर ते पॅरिस समिट वगैरे आहे ज्याच्यावरती मोस्टली फोकस केला होता, CFC वगैरे कमी करायचा होता. आणि आता किगाली म्हणून एक आहे, माहिती असेल ना किगाली, किगाली अग्रीमेंट, तर त्याच्यावर HFCवर फोकस करतात, हायड्रोफ्लोरोकार्बन, तर तो कमी करायचा. त्याचे टार्गेट आज घरी जाऊन बघा की विकसित देशांसाठी कधीपर्यंत टार्गेट आहे, विकसनशील देशांसाठी कधीपर्यंत टार्गेट आहे, आणि अविकसितसाठी कधीपर्यंत टार्गेट, 2030 2045 असे ते टार्गेट दिले. तर किगाली अग्रीमेंट करा, मला वाटतं त्याच्यातनं क्वेश्चन येऊ शकतो. किगाली ठीक आहे, एक्स्ट्रा नोट करून ठेवा. नेक्स्ट आहे 45, काय आन्सर याचं, सायलेंट स्प्रिंग. ठीक आहे, तर हे डायरेक्टली क्वेश्चन आहे बुक रिलेटेड. ठीक आहे, तर मग काय, रॅचल कार्सन. ठीक आहे, याचं आन्सर काय, रॅचल कार्सन. येस, नेक्स्ट क्वेश्चन 46, काय आन्सर याचं, येस पटकन सांगा. तीन आन्सर याचा, क आणि ड बरोबर आहे. ठीक आहे, क आणि ड बरोबर आहे. फक्त कॅडमियम शिसे जे आहे ते थायरेस्पी जे आहे ते सेकंडवाल्याचं आन्सर आहे, आणि सायनाइड जे आहे ते जलपर्णी. ठीक आहे, असं ते दिलेलं आहे त्याच्यात. हे बघा असं नाही ना, या पहिले दोन स्टेटमेंटला क्रॉस करा फक्त. तर असं त्यांचं जोड्या दिलेल्या आहेत, त्या योग्य जोड्या कचरा व्यवस्थापनासाठी इंट्रोड्यूस केलेल्या बायोडिग्रेडेबल आहेत त्या. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन हे इम्पॉर्टंट आहे, याला कन्सेप्टच लागते तुमची क्लिअर. काय आन्सर याचं मग, फ्रिंजिंग काय आहे ते माहिती ना सगळ्यांना. तर पहिल्या स्टेजमध्ये तीन स्टेज असतात कोरल रीफ फॉर्म होण्याच्या, तीन स्टेज आहेत. पहिली कोणती आहे, फ्रिंजिंग. सेकंड बॅरियर असते. आणि थर्ड कोणती आहे, ॲटॉल. मोस्ट मॅच्युअर्ड म्हणजे कोणते, ॲटॉल. फ्रिंजिंगमध्ये काय होतं की जनरली आता हे एक आयलँड आहे आणि याच्या पाण्याखाली आता जनरली इथे जस्ट फ्रिंज होत आहेत, म्हणजे वाढत आहेत, हळूहळू वाढायला लागल्यात कोरल रीफ्स. कोरल माहिती काय असतात, पॉलिप्स असतात. झूस थॅले नावाचा एक प्लांट असतो, अल्गल प्लांट्स असतात जे फूड प्रोव्हाइड करतात, आणि हे काय करतात, प्रोटेक्शन, कॅल्शियम लाईक ते सिक्रीट करतात. प्रोटेक्शन आणि हे म्युच्युअलिझम आहे त्यांच्यामध्ये. ठीक आहे, तर यानुसार हे फ्रिंजिंग म्हणजे जस्ट स्टार्ट झालंय, जे की समुद्र किनारपट्टीला समांतर पण वाढू शकतात. कळतंय, म्हणजे पाण्यापासून आता हे समजा हे पाणी आहे फॉर एक्झाम्पल या लेवलला, आणि इथपर्यंत त्या वाढतील, एक प्लॅटफॉर्म स्वतःचा तयार करतात. पण बॅरियरमध्ये काय होतं की हा स्वतःचा एक असा या आयलंडच्या पूर्ण भोवती एक बॅरियर असा एक आयलंड क्रिएट करतो. डिसकंटिन्यू असू शकतो, असं काय एकदम बरोबर सर्कल नसतो तो, असं डिसकंटिन्यूड काहीतरी एक स्वतःचा एक शोअर तयार करतो, स्वतःची किनारपट्टी तयार करतो. आलं लक्षात, कळतंय का? ठीक आहे, आणि यानुसार काय, तो पूर्ण एक रिंगण तयार करतो आणि ज्याच्या आतमध्ये खूप चांगली फिशिंग होऊ शकते. ठीक आहे, म्हणजे एक नॅचरल फिशिंग सेंटर क्रिएट होतं, बिकॉज वेव्ज या खूप पुढे ढकलले जातात त्यामुळे. ठीक आहे, आणि तिसरं काय, हे पूर्ण आयलंड जे आहे ते सबमर्ज होतं, म्हणजे पूर्ण डुबलं जातं आणि मध्ये पाणी राहतं शेवटी, जेव्हा खूप चांगलं डेव्हलप होतं तेव्हा, आणि पूर्ण हे रिंगण तसंच राहतं. तर त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण, ॲटॉल. ही थर्ड स्टेज आहे. काल ॲटॉलच्या वेळेस पूर्ण आयलंड काय झाला असतो, बुडलेला असतो किंवा सबमर्ज झालेला असतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर मग हे कुठे कुठे कोणते कोणते आहेत, तर फ्रिंजिंग कुठे आहे, मग अंदमान निकोबार, मन्नारच्या आखात, त्यानंतर प्लॅटफॉर्म त्यालाच म्हणतात जे रिंजिंग टाईपमध्ये असेल, त्याला कच्छच्या आखातमध्ये दिसेल तुम्हाला. अँड लास्ट आहे ॲटॉल, जे आहे ते फक्त लक्षद्वीपमध्ये, इंडियामध्ये, बाकी कुठेच नाही आहे. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत. तर प्लॅटफॉर्म म्हणजेच कोणता आला, बॅरियरवाला. बॅरियरला तुम्ही प्लॅटफॉर्म म्हणू शकता. श्रीहरिकोट्टा एक बेस्ट एक्झाम्पल आहे. ते थोडंसं म्हणजे ते काय डायरेक्ट कोरल नाही आहे, तो एक प्लॅटफॉर्म ज्याला आपण सँडबार त्यांनी क्रिएट केलेला. ठीक आहे, असंही म्हणता येईल त्याला. क्लिअर इथपर्यंत समजलं? तर याचा आन्सर काय मग, तिन्ही बरोबर. 48, काय आन्सर याचं, येस काय आन्सर आहे, 48-1 आहे, येस गुड. तर यामध्ये मोस्टली आपल्याला काय दिसतंय की 11 आहे बायोस्फिअर रिझर्व, आणि त्यातला 11वा कोणता आहे, कांचनजुंगा. ठीक आहे, 11वा आहे, तर टोटल 11 आहे, 10 नाही. कांचनजुंगा का महत्वाचं आहे, अजून एकदा युनेस्कोच्या साईट्स आहेत ना, एक नॅचरल, एक कल्चरल आणि एक मिक्स. तर यामध्ये इंडियामध्ये मिक्सवाला एकच आहे, तर ते कोणतं आहे, कांचनजुंगा. तर त्या पर्स्पेक्टिव्हनी पण लक्षात ठेवा एकदा. नेक्स्ट क्वेश्चन 49, काय आन्सर आहे, हॉटस्पॉट. येस गुड, दक्षिण पूर्व आशिया आणि आशिया पॅसिफिक है ना, तर हे असतील त्यामध्ये. येस गुड, सर्वाधिक हॉटस्पॉट त्यामध्येच आहे. बघा इथे दिलेलं आहे, हॉटस्पॉट कन्झर्वेशन जे आहे, कन्झर्वेशन इंटरनॅशनल घोषित करतं CI,
ठीक आहे, तर प्लीज ते लक्षात ठेवा, हे विचारलं जाऊ शकतं की कोण डिक्लेअर करतं, तर दॅट इज CI, कन्झर्वेशन इंटरनॅशनल. आणि ही संकल्पना कुणी आणली? नॉर्मन मेयर्सने आणलेली. त्यानंतर निकष काय आहे? ॲक्च्युली समाविष्ट जे काही जाती म्हणजे त्यांच्या ज्या हे असतील, प्रजाती ज्या असतील त्या 1500 पर्यंत असाव्या. मूळच्या म्हणजे एन्डेमिझम ज्या आहेत 70% पर्यंत ज्या आहेत, तर त्या म्हणजे कमी झालेल्या असतील, लॉस झालेला असेल असं दिलं आहे. आणि थर्ड जे आहे तर नेक्स्ट आहे म्हणजे तो पॉईंट नाही आहे, तर टोटल 35 आहे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. आणि त्यापैकी 4 किती आहेत? भारतात आहेत. कोणते कोणते 4? यस यस, पश्चिम घाट एक आहे ज्याचा श्रीलंका एक्सटेंड होतो, ज्याचा श्रीलंका एक्सटेंड होतो. नेक्स्ट कोणता आहे? हिमालय. यस गुड, ईस्टर्न मोस्टली हिमालय. आणि तिसरा येस सुंदा आयलँड, म्हणजे ॲक्च्युली हिमालयाला 2 पार्टमध्ये डिवाइड केलं, ईस्ट आणि इकडचा वेस्टचा. आणि चौथा कोणता आहे? सुंदा. सुंदामध्ये कोण येतं? मग निकोबार. ठीक आहे, निकोबारवाला. तर सुंदा आयलँड म्हणजे हे ना, सुंदा ग्रुप आहे ना पूर्ण, म्हणजे मोस्टली त्याच्यामध्ये इंडोनेशिया येतो. आणि त्याला अटॅच कोण पकडलं त्यांनी? मग अंदमान निकोबार, त्यातला निकोबार मोस्टली. ठीक आहे, तर हे लिस्टिंग बघून घ्या, हिमालय, बर्मा, वेस्टर्न घाट, श्रीलंका अँड सुंदालँड. सुंदर नाही आहे ते, सुंदा आहे, सुंदालँड या. सुंदालँड नॉट सुंदर. बर्मा घेतला आणि हिमालय असं वेगळं केलं त्यांनी, म्हणजे बर्मा इज लाईक की पूर्वांचल आपला, पूर्व हिमालय असं पकडले त्यांनी. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत? ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 50. काय आन्सर आहे याचं? येस, सगळे बरोबर, काय सॉरी अयोग्य आहे, पण विचारलं अयोग्य आहे, पण इथे सर्व योग्य आहे हे लक्षात घ्या. वरीलपैकी सर्व योग्य, झारखंड, केरळ राज्यांचे हत्ती प्राणी हे वगैरे आहे, चितळ आहे, तेलंगणाचं राज्य प्राणी, बिहार आहे ना, तर हे सगळ्यांचे एकदा राज्य प्राणी बघून घ्या. इथं दिली आहे तशी लिस्ट, बरीच मोठी लिस्ट आहे, तर एकदा बघून घेताल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन 51. येस येस, नेक्स्ट 51. थोडं महाराष्ट्र आलं आहे आता. हेच आहे आता, याला काही जास्त कन्सेप्ट नाही आहे. जिथं महाराष्ट्र आलं तिथं रट्टा आहे ना, ते जास्त काही नाही. सौदी पाठ करा, एकदम सौदी चांगला रट्टा करा, नक्कीच तुम्हाला त्यातनं खूप चांगले मार्क्स येतील, जशाच तसे क्वेश्चन्स येतात. ठीक आहे, तर हे डायरेक्ट आहेत क्वेश्चन. बघा पहिल्याचं, आता हे ब्राह्मण वेल वगैरे आहे त्याचं धुळ्यामध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे सेकंड आन्सर आहे याचं. त्यानंतर नंदुरबारमध्ये चकाला असेल, गुढे पाचगणी सांगली, आणि खांडके जो आहे अहमदनगर. 51चा 2, 52चा आहे 3 आन्सर आहे, केवळ क. महाराष्ट्रातील कोकण मध्ये कोणता अयोग्य विचारलंय? तर कोकण कोस्टला नक्कीच आरोह प्रकारचा पर्जन आहे. ईस्टर्न भाग जो आहे तापमान कक्षा अधिक असते, तर पश्चिमेकडील भागात तापमान कक्षा कमी असते. बरोबर आहे ना, जसं तुम्ही जमिनीपासून सॉरी किनारपट्टीपासून आत जाल, तापमान कक्षा काय होते? वाढत जाते. तापमान कक्षा माहिती आहे सगळ्यांना, मिनिमम टेम्परेचर आणि मॅक्झिमम टेम्परेचर आता डिफरन्स. तर किनारपट्टीला जेवढं जाल तेवढं सम तापमान असतं आणि तापमान कक्षा कमी असते, आत जाल तेवढी तापमान कक्षा वाढत जाते. लास्ट स्टेटमेंट, कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात पर्जन्य परिवर्तन रेनफॉल व्हेरिएबिलिटी ही जास्त 20% पेक्षा जास्त आहे, तर ते रॉंग असणार आहे त्यामध्ये. ठीक आहे, तर व्हेरिएबिलिटी ही कमी असते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन 53. काय आन्सर याचं? योग्यच विचारलंय ना. हां, 53 काय आन्सर आहे? यस, यापैकी नाही. तर 100 पेक्षा कमी लोकसंख्येची घनता जी आहे, ॲक्च्युली ती गडचिरोलीमध्ये बघा पुढे इथे दिलेलं आहे तर, तर त्यानंतर 2001 ते 2011 मध्ये लोकसंख्येच्या घनतेत वाढ झाली ॲक्च्युली. आणि महाराष्ट्र लोकसंख्येची घनता जी आहे तर ती किती आहे? 2001 नुसार 315 होती, आता किती? 365 आहे. आणि भारताच्या घनतेपेक्षा आपली कशी आहे? कमी आहे. ठीक आहे, जास्त नाही आहे ती, कमी आहे. तर बघा 50 ची वाढ आहे, तिथे 45 दिलेलं आहे. ठीक आहे, आणि इकडे 100 पेक्षा कमी म्हणलं तर 3 नाही तर 1 जिल्हा आहे, गडचिरोली. आणि भारतापेक्षा आपली घनता कशी आहे? कमी आहे. नेक्स्ट क्वेश्चन हा डिरेक्ट क्वेश्चन आहे, तर प्लीज डायरेक्ट रीड करू शकता तुम्ही. 54चा 3 आन्सर आहे,
हे इयर्स वगैरे बघून घ्या, याला पार्टच करावं लागेल तुम्हाला, याच्यात काही लॉजिक्स नाही. ठीक आहे, 54 झालं, 55. मायग्रेशन, यो अयोग्य विचारलंय, स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या अधिक आहे, बरोबर आहे. येस गुड. विवाह, मायग्रेशन त्यांचंच जास्त आहे, बरोबर आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातून होणारे स्थलांतर अधिक आहे, बरोबर आहे का? ग्रामीण भागापेक्षा इथं काय विचारलंय, भारतातील इतर राज्यातून महाराष्ट्रात झालेल्या, है ना, इतर राज्यातून महाराष्ट्रात झालेल्या स्थलांतराबाबत विचारलंय. तर स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या अधिक, बरोबर आहे. ठीक आहे, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातून होणारे स्थलांतर अधिकच आहे. ठीक आहे, तर त्यामुळे अधिकच येईल ना, कारण शहरी भागातनं जास्त लोक येत आहेत. इतर राज्यातनं, इतर राज्यातनं, आपण आपल्या राज्यातलं नाही म्हणत आहे. आपल्या राज्यात राज्य जे स्थलांतर, म्हणजे इंटर स्टेट जे म्हणतो आपण, जिल्हा ते जिल्हा, ते रुरल झालं. ठीक आहे, पण इथे काय म्हणतात ते, इतर राज्यातनं कोणत्या भागातनं, तर शहरी भागातनं जास्त येतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर काय आहे, परराज्यातील ग्रामीण भागातून होणाऱ्या स्थलांतरात स्त्रियांची संख्या अधिक आहे. तर येस, इथे मात्र स्त्रिया आता जास्त आहे ग्रामीण भागातून, आणि शहरी भागातनं म्हणलं तर ओव्हरऑल शहरी भागातनं जास्त येत आहेत आणि तिथे पुरुष जास्त आहेत. ठीक आहे, पण ग्रामीण भागात गेले इतर राज्यातल्या, तर तिथून मग स्त्रिया जास्त येतात. ते कर्नाटकवाला पॅटर्न त्यांनी फॉलो केला. हे मोस्टली कर्नाटकमुळे सगळे इक्वेशन चेंज झाले, कारण कर्नाटकमध्ये पूर्ण पॅटर्न चेंज होतं, सर्वात जास्त कर्नाटकमधून येतात स्त्रिया. ठीक आहे, तर ते एकदा चेक करून घेतात. सौदीमध्ये दिलेलं आहे बघा, ॲज इट इज हे स्टेटमेंट्स आहेत तिथे. ठीक आहे, तर करताल रीड. मग अयोग्य कोणता आहे, तर एकही नाही, सगळे बरोबर आहेत. ठीक आहे, चौथा ऑप्शन, ठीक आहे, नेक्स्ट आहे 56. अयोग्य विचारलंय ना परत, अयोग बघितलं नाही का, असं काही झालंय का, की असं होऊ देऊ नका, सिली मिस्टेक झाल्या मया. ठीक आहे, तर अयोग्य बघत जा, अयोग्य आहे का योग्य आहे. तर काय आन्सर आहे, यापैकी नाही. ठीक आहे, लिटरसी आपली पूर्ण कम्प्लिटली चेंज आहे, 82.34 आहे एकूण साक्षरता. ठीक आहे, तर यांनी काय दिली, महाराष्ट्रातली ग्रामीण साक्षरता दिलेली आहे बघा इथे. ठीक आहे, तर मग सॉरी, तर महाराष्ट्रातील ग्रामीण साक्षरता ही 77.09 आहे, तर शहरी साक्षरता ही 88 आहे. काय याचा आन्सर मग? येस, 4 आहे यापैकी. अयोग्य विचारलं ना, तर यापैकी नाही, म्हणजे हे बरोबर आहे. महाराष्ट्रातील पुरुष साक्षरता किती आहे, 88 आहे, तर स्त्री किती आहे, 75, बरोबर आहे. ठीक आहे, तर अयोग्य आहे का मग हे, नाही. ठीक आहे, तर दोन्ही बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 57. येस, 4. याचं काय विचारलं त्यांनी, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारला. ठीक आहे, तर आंबोली वगैरे ते लास्टलाच येणार आहे, आणि तळघाट सगळ्यांना माहिती, नाशिक वरच्या साईडला. ठीक आहे, तर त्यामुळे उत्तर ते दक्षिण क्रम सेम या पॅटर्ननी नद्यांसाठी पण करा. से दमनगंगा ते खाली डायरेक्टली कुठपर्यंत, तेरेखोल तिल्लारीपर्यंत जा, तिल्लारी पण आहे बघा खाली छोटी. ठीक आहे, तिथपर्यंत जा, एक बघा म्हणजे काय सिक्वेन्स आहे काय नाही, ते एकदा पाठच करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, एव्हरी रिव्हर क्लिअर. 57 कळालाय, हा डायरेक्टली तुमचं ऑब्झर्वेशन करूनच तुम्हाला करावं लागेल. नेक्स्ट आहे 58. कोकण किनारपट्टी दक्षिणेकडे अरुंद झालेली आहे, बरोबर आहे. येस गुड. आणि कोकण किनारपट्टी उत्तरेल कशी ब्रॉड आहे, म्हणून तर मुंबई वगैरे एवढे सेटल झालेत ना, आणि जर इकडे अरुंद असते खाली. येस, नेक्स्ट आहे कोकण किनारपट्टी अरुंदपणामुळे येथील नद्यांची लांबी नक्कीच काय दिसते तुम्हाला, कमी, आणि खनन तीव्रता अधिक दिसते. येस, आणि शेवटचं काय, कोकणच्या दक्षिण भागात अतिपावसामुळे नक्कीच जांबा मृदा, आणि याच्यात जास्तीत जास्त काय, आयर्नचं प्रमाण जास्त असतं. सिलिका असतो का याच्यात जास्त, सिलिका असतो का? प्लीज बघा सिलिका जास्त आहे का नाही त्यात. ठीक आहे, ते तुमचं काम आहे. चला, बरेच गोष्टी सांगायच्या आहेत, पण आता टाईममुळे तेवढं समजून घ्या आता. ठीक आहे, क्लिअर येतपर्यंत. तर काही आहे डाऊट मागच्या क्वेश्चनमध्ये, प्लीज असेल तर विचारा बरं का, मला कळणार नाही की एक्झॅक्टली कुठे काय प्रॉब्लेम येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन 59. काय मग याचा आन्सर, काय इथे दिलंय की कोणत्या सीमा इतर दोन राज्यांना लागून आहे. येस, येस गुड. केवळ अ क ई, नांदेड, धुळे आणि गडचिरोली. येस गुड. तर बघा इथं दिलेलं आहे 58 59 आहे ना. हा बघा, नांदेडला तेलंगणा कर्नाटक आहे, धुळ्याला गुजरात MP आहे, आणि गडचिरोलीला तेलंगणा छत्तीसगड. ठीक आहे, तर दोन राज्य लागली पाहिजे, अशी कोणती आहेत मग ती, नांदेड, धुळे आणि गडचिरोली.
ठीक, हेच आहे, पाठ करा, ऑब्झर्वेशन, यातनंच होईल तुमचं ते. नेक्स्ट 60, काय आन्सर आहे तसं 60 चं? हा पण डिरेक्ट क्वेश्चन आहे. येस, गुड. सेकंड, कार्ले जी आहे ती पुण्यात आहे, माहिती पाहिजे, पुण्याच्या जवळच आहे. ठीक आहे, बाकी मग पांडवलेणी जी आहे ती नाशिकला आहे, खरोसा जी आहे ती कुठे आहे? लातूरला. आणि पितळखोरा? येस, गुड. म्हणतात ना जरा सर्वात जुना काहीतरी आहे इथे पितळखोऱ्याचे, तो काहीतरी फॅक्ट आहे, ते वाचून घेतात, मी खूप आधी वाचलेला आहे. ठीक आहे, तर तुम्ही एकदा बघून घेताल ते. येस, गुड. नेक्स्ट क्वेश्चन 60, काय आहे आन्सर? गोदावरीला दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्यांचा योग्य क्रम. गोदावरी, हा? येस, गुड. सिंदफणा, बिंदुसरा, मांजरा आणि प्रवरा. येस, गुड. येस, गुड. हे बघा, इकडे दिले उत्तरेकडून कोणत्या मिळतात, किंवा डावीकडून आणि उत्तरेकडून कोणत्या आहेत? कांदवा, इंद्रावती, प्राणहिता, दक्षिणपूर्णा आणि शिवना. ठीक आहे, तर उजवीकडून किंवा दक्षिणेकडून कोणत्या आहेत? दारणा, प्रवरा, सिंदफणा, बिंदुसरा आणि मांजरा. ठीक आहे, तर हे मॅप काढा आणि लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये मॅप काढून ठेवायचं, पिक्टोरियल करा, जेवढं पिक्टोरियल करताल तेवढं लॉंग टाइम तुमच्या लक्षात राहील. नेक्स्ट क्वेश्चन, अयोग्य जोडी ओळखा, सांगा. ईसापूर कुठे आहे? मग ते पैनगंगा नदीवर आहे, यवतमाळ. ठीक आहे, तर इथे पूस नाही येते, तर पैनगंगा नदी. ठीक, बाकी मग बरोबर आहे. नेक्स्ट, आता या परत वर्ल्ड जॉग्राफी वाला आहे क्वेश्चन. सांगा काय आन्सर याचं. येस, अ आणि ब दोन्ही बरोबर. उरल पर्वत हा सर्वात प्राचीन आहे, ओल्डेस्ट माउंटेन आहे त्यातले, तर हा फ्लडेड कोणता वाला माउंटेन आहे? हा फोल्डवाला. घडी पर्वतरांगे हा, जसं आपला हिमालय आणि भारतामध्ये म्हणतो ना आपण आरोली प्राचीन आहे, तर हा यंगवाला आहे. कोण? हिमालय. तर सेम जगामध्ये अजून असा ओल्डेस्टवाला कोण आहे लाईक आरवली? तर दॅट इज उरल. ठीक आहे, तर उरल रेंज माहिती ना, नॉर्थला रशिया आणि युरोपला डिवाइड करतो, जनरली नॉर्थ टू साऊथ डिवायडेड आहे. थोडासा कॉकेशसमध्ये एंटर करतो तो, किंवा कॅस्पियन सी जरी म्हटलं तरी चालेल, कॅस्पियन सी टू वरती त्यांचा कारा सी म्हणून एक आहे. ठीक आहे, तर तिथपर्यंत जातो तो, उत्तर दक्षिण पसरला. ठीक आहे, सेकंड स्टेटमेंट काय आहे? तर कॉकेशस पर्वत कुठे आहे मग? हे तर सगळ्यांना माहिती आहे, तर ब्लॅक सी आणि कॅस्पियन सीच्या दरम्यान. येस, बघा लांबी वगैरे दिली इथे उरलची, तुम्हाला ही मदत होऊ शकते याची. 2500 किलोमीटर आहे, आशिया पूर्व सीमारेषा आहे, कॉकेशस, कॅस्पियन आणि ब्लॅकच्या दरम्यान. आणि कॉकेशस पर्वतातलं एक सर्वात उंच शिखर कोणतं आहे? माउंट एल्ब्रस. ठीक आहे, ते हे लक्षात ठेवा, माउंट एल्ब्रस. येस, उरलच जाईल तर. अच्छा, अरवली आणि कॉकेशस, उरल ना? उरल, उरल. येस, उरल. बिकॉज काय ना, बघा जेव्हा फॉर्म झाला होता, सर्वात पहिले रॉडिना नावाचा पार्ट होता, रॉडिना म्हणून एक पार्ट होता, तो पूर्ण अटॅच झाला, मग आला पॅनजिया, पॅनजिया ब्रेक झाला, मग त्याचं काय झालं, वरती युरेशिया आणि खाली कोण होता? गोंडवाना. पण युरेशिया दोन पार्टमध्ये डिवायडेड होता, पण एकदम मार्जिन खूप स्मॉल मार्जिन होती ती. जसं आता इंडिया बघता तुम्ही, इंडियामध्ये पण एक क्रॅक गेली होती वेस्ट साईडला, आज जे वेस्टर्न घाट बघतो आपण, गोंडवानामध्ये जेव्हा इंडिया होता तर तेव्हा त्याच्या वेस्टर्न मार्जिनला एक थोडीशी भेग पडलेली होती. ठीक आहे, आणि नंतर ती भेग कधी डिस्प्लेस झाली, किंवा आपण म्हणतो ना पश्चिम घाट निर्माण कधी झाला, जेव्हा इंडियन प्लेट जाऊन कुठं धडकली? युरेशियन प्लेटला. तेव्हा ही क्रॅक खाली सरकली, म्हणजे हा खाली डिस्पर्स झाला, आणि तेव्हा मग जो उभा राहिला तो कोण होता? पश्चिम घाट. कळलं? तर अशी जी भेग होती ती तेव्हा तिकडे होती, कुठे? युरेशियामध्ये. उरल जो फॉर्म झाला एक्झॅक्टली तो मध्ये जेव्हा कोलाइड झाला, युरेशिया युरोप आणि एशियावाला असा जो पार्ट आहे तो जेव्हा कोलाइड झाला, तर त्याच्यात मध्ये मग कोण क्रिएट झाला? उरल. आणि त्या याला जुनी हिस्ट्री आहे, आणि आरवली हा नंतर गोंडवाना टाईम्समध्ये तो क्रिएट झालेला. ठीक आहे, तर बरेच मोठा आहे त्यामध्ये. ठीक आहे, अजून काही विचारायचं? क्लिअर येतपर्यंत ओके. नेक्स्ट क्वेश्चन, तर प्लीज ते कॉकेशस बघून घ्या कॅस्पियन आणि ब्लॅकमध्ये. आणि मला अजून असं एक वाटतं की मेडिटरेनियन सीला सराउंडिंग कंट्रीज कोणत्या कोणत्या ते विचारलं जाऊ शकतं, खालीलपैकी कोणती नाही आहे. रेड सीला पण कोणकोणत्या आहेत, त्यानंतर तुमच्या ब्लॅक सीला कोणत्या कोणत्या कंट्रीज हिट करतात आणि कोणत्या नद्या तिथे जातात. ब्लॅक सी म्हणलं तर एक सोपं आहे, डीवाल्या नद्या सगळ्या, डॉन, नीपर, नेस्टर, डॅन्यूब, सगळ्या डीवाल्या नद्या लक्षात ठेवा, ब्लॅक सीमध्ये मर्ज होणार आहे. ठीक आहे, आणि त्यातल्या त्यात अजून एक दोन, तिथल्या दोन नद्या मला, अमूर दर्या, सियार दर्या, याचा सध्या इश्यू चालू आहे या नद्यांचा, उझबेकिस्तानच्या साईडला. या नद्यांची जे अरल सी म्हणून आहे तर त्याची क्षमता खूप कमी कमी होत चालली आहे,
त्यामुळे उझबेकिस्तान वगैरे जो रिजन आहे त्याचे कॉटन प्रोडक्शनवर त्याचा म्हणजे प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. ठीक आहे, तर त्या रिलेटेड सध्या करंट चालू आहे, तर प्लीज ते एकदा चेक करा काय काय. अरल सी, अमूर दर्या, सियार दर्या या नद्या, प्लस ब्लॅक सी सराउंडिंग कंट्रीज आणि कॅस्पियन सी सराउंडिंग कंट्रीज. तुर्कमेनिस्तान माहिती सगळ्यांना, तुर्की माहिती आहे, एकच आहे का, वेगळं आहे. ठीक आहे, हा सेंट्रल एशियाचा पार्ट आहे तुर्कमेनिस्तान, जो कॅस्पियनच्या जवळ आहे. ठीक आहे, आणि ब्लॅक सीच्या जवळ कोण आहे, तुर्की. ठीक आहे, तर हे दोन्ही वेगवेगळे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या रीड आउट करा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन 64. सांगा पामीर नॉट बरोबर आहे ना, पहिलं अफगाणिस्तान तुर्कस्तान आत्ताच आपण बघितलं होतं थोड्या वेळ. तुर्किस्तान, हां कझाकिस्तान आहे ना, ते तुर्कमेनिस्तानला थोडा एक्सटेंड होतो ना, तो तुर्कमेनिस्तान आहे ॲक्च्युली, तुर्किस्तान नाही, ते तुर्कमेनिस्तान पाहिजे होतं. ठीक आहे, पण कधी कधी बऱ्याच न्यूजमध्ये तुर्किस्तान म्हणून पण वापरतात, इट्स ओके, पण तुर्कमेनिस्तान आहे ते ॲक्च्युअलमध्ये. ठीक आहे, त्यामुळे कॅन्सल करण्यासारखं काही नाही. तुर्की असतं तर दॅट विल बी रॉंग. ठीक आहे, तुर्की नाही पाहिजे, स्थान लावले म्हणजे तो तुर्कमेनिस्तानच आहे ॲक्च्युली. ठीक आहे, तर पहिलं बरोबर आहे. हिंदुकुश व सुलेमान पर्वत अनुक्रमे एल्ब्रुज व झॅग्रोस या नावाने ओळखले, येस. ठीक आहे, याचं एक्सटेन्शन आपण आत्ताच डिस्कस केलं आहे मग असे. ठीक, तर दोन्ही बरोबर. नेक्स्ट, नद्यांच्या लांबीनुसार लावाक्रम. अयोग्य विचारलंय का, सॉरी सॉरी हा सॉरी, एक मिनिट एक मिनिट. हिंदुकुशच एल्ब्रुज बरोबर आहे, सुलेमानच हा ऑप्शन चार पाहिजे याच्यामध्ये, येस गुड. अयोग्य विचारलंय, सॉरी अयोग्य आहे, तर दॅट विल बी फोर. ठीक आहे, क्लिअर आहेत पर्यंत. नेक्स्ट आहे 65, योग्यच आहे नाही ते, हां नाही नाही सॉरी, पर्याय उतरताय का चढताय, सॉरी डिसेंडिंग आहे ना. तर कोण येणार आहे, सर्वात पहिले नाईल येईल, नंतर ॲमेझॉन, मिसिसिपी, यांगस्ट अँड वोल्गा. एशियाच्या पण माहिती असू द्या, एशियाची सर्वात लॉंगेस्ट कोणती आहे, यांगस्ट आहे. ठीक आहे, तर तो एक उतरता क्रम एकदा लावून घ्या एशियावाला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन 66. येस 66 काय, सुंदा कुठे आहे, सुंदा कुठे आहे, ऑस्ट्रेलियाच्या वेस्टला आहे ना, इंडियन ओशन, येस गुड. नेक्स्ट मॅरियाना, येस गुड. अँड पोर्टोरिका, अटलांटिक. ठीक आहे, येस अटलांटिक. ओके, ते थोडा कॅरिबियन सीच्या इस्टला आहे. हां थर्ड आन्सर आहे, नाही सॉरी सेकंड आन्सर आहे, 66 सेकंड, सॉरी सेकंड आहे. ओके क्लिअर आहेत परन. नेक्स्ट आहे 67. आर्किपॉलॉजी, जगातील प्रमुख द्वीपसमूह समूह उतरता क्रम विचारला त्यांनी एरिया वाईज काय असेल मग. हे बघा, तर याच्यात इंडोनेशिया नाही ना, इंडोनेशिया ही जगातील सर्वात मोठी आर्किपॉलॉजी आहे, पण ते याच्यात दिलेलं नाही आहे, त्यामुळे विषय सोडून द्या. मग सेकंड कोण आहे, इवन दो याच्यात ही पण नाही दिली, फिलिपिन्स हा सेकंड आहे पण तो पण नाही दिला. ठीक आहे, तर तो नाही आहे, मग डायरेक्ट मलेशियन कॅनेडियन म्हणून आहे, मलेशिया कॅनेडियन म्हणून आहे. तर ती आहे फर्स्ट, सेकंड आहे आर्टिक, थर्ड आहे न्यू गिनी, अँड फोर्थ इज जपान. फर्स्ट आन्सर आहे 67 फर्स्ट आहे. ठीक आहे, क्लिअर आहेत परन. नेक्स्ट आहे, नेक्स्ट क्वेश्चन हा डायरेक्ट फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, अनालिसिस लागेल, दुसरं काही नाही. 68 काय, येस गुड, योग्यच आहे ना, हा अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. ऑस्ट्रेलियाइड, निग्रॉइड हे सगळे माहिती असेल ना तुम्हाला, यांचे मिक्स आहेत आणि ऑस्ट्रेलिया खंडाच्या वायव्येकडील भागात केंद्रित झाले. तीन आहेत मुख्यतः, मंगोलाइड, ऑस्ट्रेलॉइड सॉरी कॉकेशाइड आणि कोणते आहेत, निग्रॉइड. ॲक्च्युली हे तीन वंशज आहेत जगामध्ये पहिले तर, आणि हे यातले मग नंतर कॉकेशाइड जे आहे ते इराणकडे आले म्हणून त्याला आर्यन्स म्हणलं गेलं, आणि आर्यन जे वरती आले ते आपल्याकडे आर्य म्हणलं जायचं, इराणियन किंवा आर्यन. इराणियन हे कॉकेशाइड आले इराणमध्ये, आणि इराणकडून जे आले आपल्या नॉर्थकडे त्यांना इराणमधून आले म्हणून त्यांना आर्यन्स म्हणलं गेलं, कळालं का. आणि द्रविड्स आणि आर्यन्स हे जनरली एकत्र दिसतात आपल्याला, मग ते कुठे आले होते एकत्र, दंडकारण्य प्लाटू माहिती असेल ना, सर्वात पहिले तिथं युद्ध झालं असं म्हणतात ते. ठीक आहे, आणि निग्रॉइड आणि कॉकेशॉइड यांचं मिक्सिंग लाईक, मग ते आपला मिडल पार्ट येतो इंडियाचा, तो त्यांचा मिक्स झालेला पार्ट. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत.
सर्वात आधी तर असं नाही सांगता, निग्रॉइड म्हणता येईल जनरली. तसं पाहिलं तर बघा, मोस्टली आता आर्यनच पकडलं जातं, की आर्यन हे बऱ्यापैकी लवकर आधी इनिशियली आले होते, नंतर मग द्रविडियन वगैरे. आता तो वादाचाच मुद्दा आहे जनरली, की असं जनरल एक्झॅक्ट नाही सांगता येणार. मी तेच म्हणतो ना, आर्यन जनरली आर्यन, बिकॉज इराणमधून जे आले कॉकेशाइड जे आहेत, तर तेच आर्यन म्हणून कन्सिडर केले जातात. आणि जेव्हा द्रविड सॉरी कॉकेशाइड आणि निग्रॉइड हे जेव्हा एकत्र आले, तेव्हा असं म्हणतात की तो द्रविड फॉर्म झाला. ठीक आहे, पण त्याच्या आधीच आर्यन येऊन गेले होते. ठीक आहे, हां नाही ते चालतं. आता शेवटी जो तो म्हणणार आहे ना, आम्ही इथलेच आहेत, आपण कुठं हाताच्या सगळ्यात, आपण कुठं हाताच्या सगळ्या सगळ्या ते इश्यू तेच चालू आहेत ना. आता तो सगळा NRCवाले हे सगळे तेच चालू आहे ना, आम्ही इथलेच आहेत बाबा. तुम्ही आम्ही बांगलादेशला नव्हतोच कधीच. ठीक आहे, तर तेच तर इश्यू आहे ना सगळे. तर आर्यन म्हणतात असं, पण ऍक्च्युअली तसं नाही आहे. इवन दो इंडस व्हॅली सुद्धा जे सिव्हिलायझेशन होता ते पण असं म्हणतात की तिकडूनच आलेले, बट एक्झॅक्ट त्याचे प्रूफ्स जास्त नाही काय. ठीक आहे, एनिवेज पुढे बघा. पुढे कोणता क्वेश्चन आहे? 69 ना, 68 झाला आपला. ठीक आहे, 69 तर काय याचं आन्सर? मग हे सगळे लिस्ट प्लीज पाठ करा. मी याच्यात आहे ना ती ॲड नाही झाली माझ्याकडे, एक PPT माझ्याकडे पूर्ण लिस्ट आहे की मुख्य जमाती आणि त्यांचे ठिकाण, म्हणजे जे ट्रायबल्स म्हणतो ना, प्राइमेट्स म्हणतात त्याला, तर त्यांची लिस्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. याच्यामध्ये आहे, ह्या फार लिमिटेड दिलेल्या आहेत, पण अजून मी तुम्हाला दिल त्यामध्ये. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे 4. 69चा 4 कोनुकू जो आहे तो व्हेनेझुएला, रोका जे आहे ते ब्राझील, चेना जे आहे श्रीलंका, हुमा इंडोनेशिया. ठीक आहे, तर 69चा 4 हे बघा. बाकी पण आहेत, लदांग वगैरे आहेत, मलेशिया, हुमारे, मेसोले. ठीक, नेक्स्ट 70. चला 70 फास्ट. अचूक विचारलंय, अचूक म्हणजे बरोबरच ना? हां बरोबर. अबक काय? तर सगळे बरोबर आहे. ठीक आहे, जपान हा ग्रीन टीवाला आहे. कॉफी रोपाची उगमस्थान इथोपियात आहे, बरोबर आहे. त्यानंतर कर्नाटक हे कॉफी उत्पन्नात ऑब्व्हियसली बाबा बुदान, रोबस्टा इंडिका आपल्याकडे प्रोड्यूस केलं जातं, जे की ब्राझीलमधून आणलं आहे ॲक्च्युली, पण आपल्याकडे म्हणजे रोबस्टा ही ब्राझीलमधली आहे, ती इंडियात आणली म्हणून रोबस्टा इंडिका सर्वात जास्त याचं घेतलं जातं प्रोडक्शन, रोबस्टा इंडिका. ठीक आहे, आणि तेवढंच एक प्लेस आहे जिथं सर्वात जास्त आहे. बाकी ठिकाणी पण होतं आहे, आता हळूहळू वाढतं आहे, पण सर्वात जास्त कर्नाटक, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, अयोग्य जोडी. काही मुख्य बंदर वगैरे असे काही आहेत फेमस, त्यामध्ये अयोग्य जोडी विचारली. काय आन्सर आहे 71चा? याला थोडं वाचावंच लागेल जरा जास्तीचं. तर अँटवर्प जे आहे ते येतं बेल्जियममध्ये ॲक्च्युली. ठीक आहे, अँटवर्प जे आहे ते बेल्जियममध्ये, तर त्यामुळे थर्ड रॉंग आहे, अँटवर्प USA नाही येत. हा तेच 4च ना, मी काही वेगळं म्हणलो का? सॉरी सर, 3 म्हण, तर 4 आहे ते. ठीक आहे, तर 4वालं अँटवर्प जे आहे ते बेल्जियममध्ये. कोबे, जपान, ह्यूम हे असे काही वेगळे अजून एक्स्ट्रा दिलेले आहेत माहिती असतं त्यात. पिराऊस ग्रीस, रॉटरडॅम नेदरलँड, बुसन, बुसन जो आहे तो साऊथ कोरिया, हे इम्पॉर्टंट पोर्ट्स आहेत. शांघाय पण माहिती असेल तुम्हाला. ठीक आहे, हे पण माहिती असेल थोडेसे. शांघाय माहिती ना कुठं? मला आता माहिती. कोणत्या नदीवर आहे? कोणत्या नदीवर? कोणत्या नदीवर आहे? शुअर आन्सर द्या. यांगस्तेवरच आहे ना, एवढं ते महत्त्वाचं इकॉनॉमिक सेंटर आहे त्यांचं, ईस्टर्न पार्ट, तर ते लक्षात ठेवा. यांगस्तेवर आहे, यांगस्तेच्या माउथला आहे ते. ठीक आहे, नेक्स्ट 72. 72चं काय? यांनी काय विचारलं? अयोग्य विचारलंय बघा. उत्तर अटलांटिक सागरी मार्ग हा जगातील सर्वाधिक गजबजलेला सागरी मार्ग आहे. येस डेफिनेटली, बिटवीन युरोप आणि नॉर्थ अमेरिका याच्या दरम्यानचा सर्वात व्यस्त मानला जातो. ठीक आहे, तर या करंट पण इथल्या व्यवस्थित करा. सॅरगॅसो सी आहे बघा इथे, ऐकलं आहे कधी? सॅरगॅसो सी हा रूट अवॉइड केला जातो इथे. बाकी जो वरचा पार्ट आहे तिथून ते लोक ट्रेड करतात. म्हणजे सॅरगॅसो सी काय माहिती का? माहिती का सगळ्यांना? ऐकलं वाचलं असं नाही माहिती. तर बघा जनरली काय आहे की हा नॉर्थ अमेरिका आहे फॉर एक्झाम्पल इथे, आणि हा इकडे समजा युरोप आहे. ठीक आहे, इथे कोणत्या कोणत्या करंट आहे फास्ट सांगा मला.
नॉर्थ अमेरिकेला इथे कोणती करंट आहे सर्वात महत्त्वाची? गल्फ करंट आहे, बरोबर. इथे कोणती आहे? गल्फ. ठीक आहे, तर ही जी गल्फ आहे तर ही पुढे कुठे जाते? इकडे तिला नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट म्हणतात. बघा कुठे जाते, कुठे जाते? युरोपमध्ये वरचा पार्ट आहे ना, काय नाव आहे त्याचं? ग्रीनलँड. त्यामुळे तर जगात HDI सर्वात जास्त आहे ना लोकांचे. येस, नॉर्वेजियन नावाचा काही पार्ट आहे त्यांचा, किंवा ज्याला आपण स्कॅन्डेनिवियन पार्ट म्हणतो. स्कॅन्डेनिविया, नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन यासारखे जी देश आहेत, फिनलँड पण. तर एवढ्या वरती येत ते की तिथे बर्फच पाहिजे, पोर्ट ॲक्टिवच होऊ शकत नाही, एवढा तो वरचा एरिया आहे. सब पोलारच्या पण वर जातो तो, बट स्टील या करंट, ह्या वॉर्म करंटमुळे त्याचे पोर्ट ॲक्टिव्ह झाले ना. आज जगात बघा कुठे येत ते, ठीक आहे, बिकॉज पोर्ट नाही तर ट्रान्सपोर्ट कसा करणार आहे. ठीक आहे, तर त्यामुळे आणि मध्ये बाल्टिक सी वगैरे फार जास्त काही कनेक्शन्स नाही आहेत त्यांचे, पण इथले पोर्ट ॲक्टिव्ह झाल्यामुळे यांच्या कंट्रीज खूप ॲक्टिव्ह आहेत. ठीक आहे, आणि एकदम प्रॉपर क्लायमेट मानलं जातं इथे, तर ते स्कॅन्डिनेव्हिया. ठीक आहे, तर इथून जेव्हा आता फॉर एक्झाम्पल ही इथून रिटर्न एक करंट येते युरोप साईडच्या आधी, बरं ना, इथून यू टर्न मारते ना, हे कॅनरी कळतं. एक कुठं गेली? नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट वरती गेली ना, एक नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट कुठे? नॉर्थ सी कडे, स्कॅन्डिनेव्हियामध्ये. हा ना, मग हीच यू टर्न मारते ना इथून. ठीक आहे, क्लॉकवाईज आहे ना, हे सगळे क्लॉकवाईज फिरणार आहेत. ठीक आहे, तर इथून हे क्लॉकवाईज फिरणार. गल्फ काय होईल, एक ब्रांच तिची वरची गेली बिकॉज ऑफ देअर फोर्स. ठीक आहे, इथून अजून एक साऊथकडे, इथं काय होतं, मग हीच टर्न करून काय होते, कोरिओलिस इफेक्टमुळे ही असे सायकल येते. ठीक आहे, मग ही टर्न करून इथे कॅनरी म्हणून झाली, बरोबर आहे. परत इथे आता ही इक्वेटरला काउंटर करंट म्हणून फ्लो होते, परत ही वरती जाते गल्फ, परत काय झालं, आता ही गल्फ बनली. ही सायकल चालूच राहणार आहे जोपर्यंत अर्थ फिरणार, तोपर्यंत कोरिओलिस फोर्स, कोरिओलिस फोर्स तोपर्यंत या करंटचा फ्लो कंटिन्यू चालूच राहणार आहे. कळलं? आता इथे सगळे वॉटरचं फ्लक्च्युएशन खूप चांगलं होतं. जेवढं वॉटर फ्लक्च्युएशन तेवढे प्लँक्टनची ग्रोथ चांगली, कारण त्यांना न्यूट्रियंट वॉटर कंटिन्यू सप्लाय होतो. पण इथे मध्ये काय प्रॉब्लेम झाला की इथे खूपच नॉन टर्ब्युलंट वॉटर आहे, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, शांत असं पाणी आहे ज्याला न्यूट्रियंट सप्लाय नाही होत, काहीच होत नाही. त्यामुळे तिथे ग्रास ग्रो झालेली खूप जास्त प्रमाणात, तर त्यामुळे इथून नॉर्मल शिप्स ट्रॅव्हल नाही करू शकत, कारण त्या शिप अडकू शकतात इथे. त्यामुळे हा रूट अवॉइड करतात मोस्टली, या वरच्या रूटनी किंवा या खालच्या रूटनी ते लोक ट्रॅव्हल करतात. आणि हा जगातला सर्वात मोठा ट्रेड रूट आहे, इवन इफ देअर इज ऑब्स्टॅकल ऑफ सॅरगासो सी, बट स्टील इथे सर्वात जास्त तुमचं काय होतं, ट्रान्सपोर्टेशन होतं. ठीक आहे, हां. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की इथे गल्फ स्ट्रीम आहे, बरोबर. इथे तुमचा एक न्यू फाउंडलँड म्हणून एक आयलँडवाला पार्ट आहे कॅनडाचा, आणि इथून वरतून एक लॅबरेडॉर सी मधून एक लॅबरेडॉर कोल्ड करंट येते. तर ही गल्फ म्हणजे वॉर्म करंट, आणि ही वरची कोणती आहे? कोल्ड करंट. या दोन्ही जेव्हा एकत्र येतात तर तेव्हा इथे एकदम बेस्ट टेम्परेचर बनतं. जिथे कुठे वॉर्म आणि कोल्ड मीट होतील तो जगातला सर्वात मोठा काय असेल, मासेमारी क्षेत्र असू शकतो. आणि हा कुठे आहे? हाच ग्रँड बँक म्हणतात याला, कॅनडाच्या ईस्टला. ठीक आहे, हा एक आहे, आणि दुसरा कोणता आहे? जपान, क्युरोशिओ अँड ओयाशिओ. ठीक आहे, अजून कोणता आहे? अर्जेंटिनामध्ये पण आहे, साऊथ अमेरिका ईस्टकडे पण आहे. अर्जेंटिनाच्या ईस्टला फॉकलँड एक येते खालून, आणि वरून ब्राझिलियन करंट, या दोन्ही मार झाल्या अगेन तिथे पण आहे. इवन दो पेरू करंट जी आहे तिचं नेचर जेव्हा बदलते ती, ठीक आहे, म्हणजे जनरली पेरू स्वतःचं नेचर जे आहे ओरिजिनलवालं नेचर म्हणजे कोल्डवालं, ते इतकं पण कोल्ड नाही आहे की इथे बाकी जेवढ्या कोल्ड आहेत तेवढ्या ही लेस कोल्ड आहे पेरू करंट. कळतं एक मी काय म्हणतो ते, हंबोल्ड कशी वॉर्म आहे ना, म्हणजे पेरूच वॉर्म होते ना एलिनोच्या वेळेस, पण ॲक्च्युअल जी पेरू आहे तर ती कशी आहे माहिती का, तर लेस कोल्ड आहे ॲज कम्पेअर टू अदर कोल्ड. तर त्यामुळे हे पेरूवाला एरिया पण फिशिंगसाठी खूप चांगला आहे, म्हणजे पूर्ण इकॉनॉमी त्याच्यावरती डिपेंड आहे. आणि ज्यावेळेस ही पेरूचं नेचर चेंज होतं बघा, काय होतं, वॉर्म होतं, गरम होतं, तर त्यावेळेस त्यांचं पूर्ण फिश प्रोडक्शन ड्रॉप होतं आणि त्यांची इकॉनॉमी पूर्ण कोलॅप्स होते. ठीक आहे, या पॅटर्नमध्ये चालतं हे सगळं, तर कळालं मग सगळ्यांना? तर हे लक्षात ठेवा कोणता ट्रेड रूट आहे. सॅरगॅसो म्हणतात त्याला, सॅरगॅसो, सॅरगॅसो म्हणजे ग्रासम, ग्रासला वेढलेला असा तो प्रदेश आहे म्हणून त्याला सॅरगॅसम असं म्हणतो, सॅरगॅसो सी. ठीक आहे, क्लिअर आहेत पर्यंत? नेक्स्ट क्वेश्चन, कुठे आलो होतो आपण? 72 झालंय ना. तर अँटवर्प वगैरे झालं, ओके. नेक्स्ट आहे उत्तर अटलांटिक, पण हा झालाय स्नो कॅनन रोड
यस, हा जपानमध्ये आहे ना, थोडा करंटमध्ये होता, आणि अँबॅसेडर पूल हा अमेरिकेचा आहे. बरोबर. स्नोक कॅनन रोड हा कुठे आहे? जपान. होनशू नावाचं बेट आहे. त्यांचे मल्टिपल बेटे, होनशू, शिगोकू, क्यूशू, रुकू, ठीक आहे. तो होनशू मोठा आहे सगळा, ठीक आहे. तर त्यातल्या हा एक काही तिथं आहे, करंट रिलेटेड होतं, त्यामुळे हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत? समजलं आहे? या क्वेश्चनमध्ये काय आहे का प्रॉब्लेम? तर फक्त ब अयोग्य असेल, बाकी सगळे दोन्ही पण बरोबर आहे. पहिलं ऑप्शन आहे. 73 हेमेटाईट, मॅग्नेटाईट, लिमोनाईट, सिडेराईट, आयनचे टाईप्स दिलेत आणि डायरेक्ट कंट्रीज विचारलेत बघा. तर मॅग्नेटाईट जो आहे, हेमेटाईट, लिमोनाईट अँड सिडेराईट. तर याचं ॲज इट इज आन्सर आहे ABCD. ठीक आहे, हे थोडंसं वाचावंच लागेल तुम्हाला एक्स्ट्रा, नाही आलं सोडून द्यायचं असे क्वेश्चन. मी क्लिअर असतो एकदम, ठीक आहे. जे आहे ते तुम्हाला सांगेल की ज्या क्वेश्चनला स्किप करायला पाहिजे, जिथे अटेम्प्ट करायला पाहिजे, तिथं करायला पाहिजे फ्रँकली. ठीक आहे, बिकॉज मी तुम्हाला विचारलं इंडियात सांगा हे कुठे कुठे आहेत, मॅग्नेटाईट, हेमेटाईट, लिमोनाईट, सिडेट, सांगा आहे का पॉसिबल? हे आयनबद्दल आहे, आयनबद्दल आहे. कोल म्हणलं तर एकच ठिकाणी आहे जो आपला अँथ्रेसाइट टाईप, तो कुठे आहे? कालाकोट, जम्मू काश्मीर. ठीक आहे, नॉर्थ ईस्टमध्ये पण आहे म्हणतात, पण इट इज नॉट एक्सप्लोरेबल. कारण काय, एवढा मोठा डोंगर आणि ते है ना, आणि हा फोल्ड माउंटेन आहे. इथं मायनिंग केलं तर संपला विषय, लँडस्लाईड किती होतील. आपल्या इथं मायनिंग करणं प्लाटूवरती आणि तिथल्या मायनिंगमध्ये फार फरक असतो. ठीक आहे, तर त्यामुळे तिथे हिमालयात कधी मायनिंग होत नाही, लक्षात घ्या. रोडच बड्या मुश्किलने बनवले जातात. तर त्यामुळे तो झाला कोलच्या बाबतीत. आपल्याकडे आयन खूप चांगलं आहे लक्षात घ्या, आणि तो पण सर्वात बेस्ट क्वालिटीचा कोणता असतो? आयन, हेमेटाईट. सर्वात बेस्ट कोणता असतो? हेमेटाईट. आणि इंडियामध्ये हेमेटाईट खूप चांगल्या प्रमाणात डिस्ट्रीब्युटेड आहे, दॅट इन झारखंड, छत्तीसगड, MP. ठीक आहे, वाईडली तोच आहे, आणि म्हणून तर आपण एक्सपोर्ट करतो ना जपानला. ठीक आहे, तर जपानला एक्सपोर्ट करतो आपण, आणि कोल काय करतो आपण? इम्पोर्ट करतो, बिकॉज आपल्याकडे लिग्नाईट बिटुमिनस टाईपचा कोल आहे. ठीक आहे, तर त्यामुळे लिग्नाईट टाईपचा कोल असल्यामुळे तो नॉन कोकेबल म्हणतात, किंवा खूप जास्त पोल्युशन पण होते त्याच्यामुळे. चंद्रपूरचा इश्यू तर माहितीच असेल तुम्हाला. ठीक आहे, तर ते आहेत प्रॉब्लेम्स. तर मी काय म्हणत होतो, हां, कोल कुठून इम्पोर्ट करतो आपण सर्वात जास्त? जो अँथ्रेसाइट टाईपचा कोल नाही आपल्याकडे, म्हणून आपण इम्पोर्ट करतो. बिकॉज आपलं हे सगळं एनर्जी जी आहे ती सर्वात जास्त कुठून येते? थर्मल पॉवर प्लांट. आणि थर्मल पॉवर प्लांट कशावर चालतात? कोलवर. मग कोल इम्पोर्ट नाही केला तर फार प्रॉब्लेम होईल इंडियाला. तर मग सांगा कुठून येतो कोल सर्वात जास्त इम्पॉर्टंट? येस, ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया, दोन कंट्रीजमधून आपण कोल इम्पोर्ट करतो, आणि तो कोणत्या ग्रेडचा? हाय ग्रेड. ठीक आहे, मग त्यांच्यावर डिपेंड आहेत आपण, हे लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. 74 ना, कळालं ना हा क्वेश्चन? नक्की 73 ऑलच आहे. मग 74, तर चीनमध्ये प्रमुख मधील भाषा जी आहे ती ॲक्च्युली मँडारिन वगैरे आहे. 6 भाषा बोलल्या जातात, तर त्या सर्व भाषांची स्वतःची स्वतंत्र लिपी आहे. ठीक आहे, तर आन्सर काय याचं? फक्त ब रॉंग आहे, पहिलं बरोबर आहे बघा. ठीक आहे, पण सर्वांची लिपी ही एकच आहे. ठीक आहे, तर वेगळी नाही आहे. तिथे बघा 6 भाषा बोलल्या जातात, तर स्वतंत्र लिपी असं म्हणलं आहे क्वेश्चनमध्ये, पण लिपी काय, त्यांची स्क्रिप्ट एकच आहे. येस, ठीक आहे, क्लिअर आहे. मँडारिन ॲक्च्युअली त्यांची प्रायमरी लँग्वेज आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन 75 काय याचं आन्सर? येस, गुड, अयोग्य विचारलंय हे पण लक्षात घ्या. 75 चं ना, हां सॉरी 75 बरोबर आहे, हां अचूक आहे. तर काय असेल वरीलपैकी सर्व? मही नदी ही ईशान्य नैऋत्य दिशेने वाहते, बरोबर आहे का? येस, गुड. कुठून उगम पावते? येस, गुड, विंध्याच्या नॉर्दर्न साईडने, विंध्याच्या उत्तरेकडनं. ठीक, हो, मग साऊथ वेस्ट ना, साऊथ वेस्टच पाहिजे आपल्याला. मग त्याला कोणती दिशा म्हणतात तुम्ही? नैऋत्य ना, नैऋत्यच म्हणतात ना, नैऋत्य ईशान्य वाहते. मग दिलंय का तिथं?
बरोबर आहे ना, नैऋत्य ईशान्य आहे ना, असं डायरेक्शन तर तेच आहे, नैऋत्य ईशान्य पाहिजे ना, साऊथ वेस्ट पाहिजे, तर काय पाहिजे आपल्याला? मला मराठी दिशा कळत, हां ठीक आहे, असं पाहिजे, साऊथ वेस्ट पाहिजे मला, तर मग काय होतं? हां नैऋत्य ईशान्य पाहिजे. अच्छा त्यांनी, अच्छा इंग्लिश म्हणताय का तुम्ही? नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट पाहिजे, यस. मला वाटलं तुम्ही मराठीवाला म्हणतात, तर मराठीवाला बरोबर आहे का? यस ठीक आहे, तर ईशान्य नैऋत्य बरोबर आहे, आम्ही इंग्लिश नाही वाचलं. ठीक आहे, नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट पाहिजे, साऊथ ईस्ट नाही आहे ते. ठीक आहे, तर साऊथ वेस्ट, ज्यांनी कोणी इंग्लिशमधून करताय त्यांनी लक्षात ठेवा ही डिरेक्शन आहे. बघा ही डिरेक्शन काय शो करते, नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट, संपला विषय. ठीक आहे, तर ते ज्यांचं चुकून झालं असेल तर ते स्टेटमेंट करा तेवढं कवर. ठीक आहे, किंवा तुमच्यासाठी तो क्वेश्चन कन्सिडर नाही केला जाणार. कोणकोणते ते इंग्लिशमधून बघून, सगळे मराठीच आहेत ना. ठीक आहे चल, एनिवेज मग जाऊ दे ते इंग्लिशला इझी घ्या. आता मी ते मराठी बघायला लागलो आहे, आता मी इंग्लिश बघत नव्हतो. ठीक आहे, अरवलीच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी साबरमती नदी उत्तर दक्षिण वाहते. बरोबर आहे ना? यस. आणि अरवलीच्या पश्चिम उतारावर? यस बरोबर आहे. पूर्व पूर्वेला कोणती आहे? कच्छच्या अखातात दिले ना, अरबी समुद्रास कच्छच्या अखातात मिळते. अरबी समुद्र कसा आहे? कच्छच्या अखातात पाहिजे ना हे, अरबी समुद्र नाही येणार इथे आन्सर. हा कच्छच्या अखातात लुप्त होते ना डेफिनेटली. नाही नाही नाही, कच्छ मध्येच लुप्त होते, ती एक्सटेंडच होत नाही पुढे, कारण पाणीच नाही तिच्यात. ठीक आहे, तेवढं जाईल पुढे, कच्छ मध्येच ती लुप्त होते हे शुअर आहे. एनसीआरटीज मध्ये पण दिलेलं आहे की असेल, पण अरबी समुद्रास कच्छच्या अखातात शक्यच ना. नाही पॉसिबल असेल तर ते रॉंग असेल मग, बिकॉज ती कच्छ रण ऑफ कच्छ मध्ये लुप्त होते हे. एनिवेज एनिवेज म्हणजे बरोबर असेल ते. इवन दो हे इथे हे पण तयार करते ती, काय म्हणतात त्याला, तुम्हाला क्रिक्स माहिती असतील. क्रिक म्हणजे अशी एरिया की जिथे पाणी प्लस लँड असा प्लॅटफॉर्म तयार करते. ठीक आहे, म्हणजे पाणथळ होते ती, सांगायचं म्हणजे की माऊथला ती पाणथळ होते आणि इतकी स्लो होते, इतकं एलिव्हेशन इथे कमी आहे की ती जाऊ शकत नाही पुढे. इट्स लाईक की फार अहेड, म्हणजे खूप लांब आहे. अरबी समुद्राचा काही संबंध नाही, की इवन दो रन ऑफ कच्छचा पण काही संबंध नाही. रन ऑफ कच्छ, गल्फ ऑफ कच्छ नाही. ठीक आहे, तर ते रन ऑफ कच्छ पाहिजे इथे. रन ऑफ कच्छ म्हणू शकता तुम्ही तिथे लुप्त होते, गल्फ ऑफ कच्छ नाही पाहिजे, गल्फमध्ये नाही जाणार ती. क्लिअर, हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. रन ऑफ कच्छ विचारलं तर तुमचा आन्सर हो पाहिजे, गल्फ ऑफ कच्छ म्हणले तर आन्सर काय पाहिजे? नाही, कारण गल्फमध्ये जातच नाही ना ती, पॉसिबलच नाही. ठीक आहे, तर ते एकदा बघून घ्या. आणि आय थिंक हा स्टेटमेंट तुम्हाला रॉंग म्हणावं लागेल. अ म्हणजे याचा आन्सर असेल अ आणि ब. ठीक आहे, अ आणि ब. ठीक आहे, तेवढं करेक्शन करून घ्या प्लीज. नेक्स्ट आहे 76 ना? येस. पूर्वेकडे कोणती होती आरवलीच्या, सांगा बरं. ते सांगता सांगता राहून गेलं. पूर्वेकडे कोणती न जाते? दक्षिणेला कोणती बघितली आपण? साबरमती. पश्चिमेला लोणी. पूर्वेला कोणती जाते? येस गुड, बनास. ती कोणाला जाऊन मिळते? चंबळ. चंबळ कोणाला जाऊन मिळते? यमुना. ठीक आहे, तेवढं. यमुना कुठे जाते? यमुना कुठे मिळते? आता नवीन नाव दे घ्या जरा, प्रयागराज. ठीक आहे चल, तेवढं नाव घेतलं बघ. नेक्स्ट आहे 76. चला, गेलो असतं गंगालाही घेऊन आपण, पण आता जाऊ द्या. फरक्कापासून होते ना ती डिवाइड, एक जाती कोण? पद्मा, आणि इकडे जाती हुगळी. पद्मा काय होतं मग पुढे? पद्मासोबत जमना भेटते, मग दोघांना काय म्हणतात? नाही पद्मा. मग पद्माला मेघना मिळते आणि मग मेघना म्हणतात. ठीक आहे, आणि मग मेघना जाते बे ऑफ बेंगॉलमध्ये, आणि मेघना टू हुगळी हा सुंदरबन, ॲक्च्युअल सुंदरबन. ठीक आहे, तर एवढा मोठा सुंदरबन. ठीक आहे, जसं गंगा टू ब्रह्मपुत्र असं आपण जनरली म्हणतो, गंगा ब्रह्मपुत्रा म्हणजे सुंदरबन, तर ॲक्च्युअल आन्सर त्याचा मेघना टू हुगळी पाहिजे. ठीक आहे, ते पण भगीरथ हुगळी. ठीक आहे, भगीरथ हुगळी म्हणतात तिला, हुगळी प्लेन फार कमी म्हणतात. ॲक्च्युअल तिचं नाव भगीरथ हुगळी आहे. ठीक आहे चला, जाऊ द्या बस जरा. ठीक आहे, 76 काय आहे? अयोग्य. काय आहे अयोग्य? आरोह प्रकारचा पाऊस जगात सर्वात जास्त आहे.
तर आपण आता थोड्या वेळापूर्वीच डिस्कस केलं आहे प्रतिरोध प्रकारचा, ठीक आहे. आणि दुसरं बरोबर आहे, प्रादेशिक स्वरूपाचा असतो आरोह, म्हणजे इक्वेटरलाच दिसतोय त्यामुळे प्रादेशिक झाला तो. आणि तिसरं काय, इक्वेटोरियल भागात पडणाऱ्या आरोह पर्जन्य बरीच निश्चितता असते, ते येस म्हणजे तो डेली रेनफॉल आहे ना, तर त्यामुळे तो निश्चित असतो की दिवसभर खूप टेरिस्ट्रियल हिटिंग सर्वात जास्त 12 ते 4 मध्ये असतं, आणि 4 नंतर मग जे काही ढग वरती गेलेले आहेत त्यांचं कंडेन्सेशन होतं आणि रेनफॉल होतो, ठीक आहे. ते निश्चित पॅटर्न आहे पूर्ण, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तर केवळ अ जे आहे त्याचं आन्सर होतं 76 अयोग्यमध्ये. 77 काय आन्सर, गुड, बचपन याद रखो, बस बचपन. बचपन मतलब काय, बी ए मतलब बांगलादेश, सी एच मतलब चायना, पी मतलब पाकिस्तान, पी ए मतलब आणि एन मंगिस्तान, पी ए मतलब आणि एन म्हणजे नेपाळ. सर्वात कमी कोण आहे, अफगाणिस्तान 40 किलोमीटर, बस ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवू शकतो, ठीक आहे. 77 काय, 4. नेक्स्ट 78 78 काय, सिंपल एकदम, हे पण काही फार अवघड नाही आहे ना. निलगिरीमध्ये दोडा बेट्टा आहे, सातपुड्यामध्ये धूपगड आहे, ठीक आहे, आणि आरोलीमध्ये गुरुशिखर आहे, राहतं फक्त कुमाऊ, दॅट इज गंगादेवी. आन्सर नंबर 4, सिंपल आहे. नेक्स्ट आहे 79 काय आन्सर याचं, काय अयोग्य विचारलं आहे यांनी, हां बरं, पहिलं बरोबर आहे, येस गुड. अंदमानमध्ये कोरलरीफ आढळत नाही, येस, बिकॉज अंदमान ॲक्च्युली निकोबारमध्ये सर्वात जास्त, मी जसं म्हटलं हे 4 जे आपण क्षेत्र सांगितली अंदमान निकोबार म्हणतात, बट ॲक्च्युअल प्रवाळ द्वीप आहे कुठे आहेत, निकोबारमध्ये, हे लक्षात घ्या, ठीक आहे. सर्वात जास्त निकोबार, सगळ्या बुकमध्ये तुम्हाला निकोबार मोस्टली फोकस केलेलं दिसेल. सेकंड गल्फ ऑफ मन्नार, लक्षद्वीप अँड गल्फ ऑफ कच्छ, ठीक आहे, हे 4 रिजन बघा. तर त्यामुळे सेकंडही बरोबर आहे, लक्षद्वीप बेटाचे क्षेत्रफळ. जेव्हा अंदमान आणि निकोबार स्पेसिफाईड दिलंय वेगळं करून, तेव्हा तुमचा आन्सर काय पाहिजे, की निकोबार आहे, ठीक आहे. निकोबार दिलंय, निकोबारमध्येच आढळतात, हो आढळतात, पण जर स्पेशली दिलंय की खालीलपैकी कोणत्या भागाभागा म्हणजे कोणत्या भागांमध्ये प्रवाळ द्वीप आढळतात, आणि त्यात सुंदरबन दिलंय, अंदमान निकोबार दिलंय, गल्फ ऑफ मन्नार दिलंय, त्यानंतर लक्षद्वीप दिलंय, आणि पाचवं काय दिलंय, गल्फ ऑफ कच्छ, तर यापैकी कुठे नाही आहे, फक्त सुंदरबन. कळालं का मी काय म्हणतो, क्वेश्चन कळतोय का तुम्हाला, ठीक आहे. अंदमान निकोबार दिलंय ना, तर हो म्हणायचं, येते लक्षात. हेच आहे की क्वेश्चन वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये विचारले जातात, तेव्हा आपल्याला कधी कधी युनिव्हर्सली त्याला हो म्हणावं लागतं. इथे स्पेशली निकोबार दिलं तर येस, निकोबारलाच आहेत ॲक्च्युली तसं पाहिलं तर, ओके. कळालं मी काय म्हणतोय, क्वेश्चन कसा सांगितलाय ते कळतोय का तुम्हाला, ठीक आहे, ओके. नेक्स्ट 79 काय, मग लक्षद्वीप बेटा क्षेत्रफळ 32 चौकिमी, बरोबर आहे. मिनिकॉय बेट हे बरोबर, ॲक्युमुलेशन ऑफ कोरलने निर्माण झालं, येस, यापैकी नाही, गुड. नेक्स्ट 80 ओनम केरळ, येस गुड. बी पोंगल, पोंगल नाही ना, पोंगल तमिळनाडू, हां येस सॉरी, येस बिहू आसाम, बैसाखी 30, पंजाब कार्निवल, पंजाब सॉरी हे नाही दिलंय, कार्निवल गोवा दिलंय का, नाही ना, ते एक्स्ट्रा दिलंय, सॉरी एक्स्ट्रा येते. काय आन्सर आहे मग, सेकंड येईल, तिथे चुकून मी वरती 4 लिहिलंय, ते एक्सेप्ट करा, सेकंड असेल, ते माझ्याकडनं लिहिण्यात हे झालं असेल, सेकंड आन्सर आहे, ठीक आहे. हे हा सिक्वेन्स बरोबर आहे, ओनम विशू केरळमध्ये, पोंगल तामिळनाडू, बिहू आसाम, बैसाखी 30 कुठे आहे, पंजाब, आणि कार्निवल इज लाईक गोवा. अजून बघून घ्या कोणते कोणते, जसं आरीबाडा एक मी तुम्हाला सांगितलं, तसे अजून जेवढे असतील फेस्टिवल तेवढे बघत चला, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 81 येस गुड, अयोग्य विचारलंय तर काय ते सर, 4 आहे, 6000 नाही तर ॲक्च्युली 6000 देणार आहेत म्हणजे, पण ते 3 हप्त्यात आहेत, 3 हप्त्यात आहेत, ठीक आहे. ते 2 नाही तर 3 हप्ते, ते असं स्ट्रिकी विचारते MPSC, हेच करते, त्यामुळे बाकी वाचून घ्या तुम्ही, सोम म्हणजे सगळेच बरोबर आहेत ते, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, आणि हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे तर ती आज घरी जाऊन वाचाल तुम्ही. तर ड मध्ये का अयोग्य आहे, बिकॉज 3 हप्ते पाहिजे. नेक्स्ट आहे क्वेश्चन, बांदीपूर व्याघ्र प्रकल्प
तिथे आग लागली होती वगैरे, 17,000 एकर जंगल जळून खाक झालं होतं. ही कुठलं आहे? बांदीपूर कर्नाटक. एकदम सिंपल आहे, निलगिरीच्या आसपास येतं ते, त्या जंक्शनलाच आहे बांदीपूर नॅशनल पार्क. ठीक आहे, तर फार इम्पॉर्टंट आहे बांदीपूर, बिकॉज इकोटोन एरिया म्हणून बघितलं जातं याच्याकडे. डिफरंट बायोडायव्हर्सिटी इथे एकत्र झालेल्या आहेत, त्यामुळे हा खूप खूप काय म्हणतात त्याला, एनरिच रिजन आहे प्रेसाठी. प्रे म्हणजे काय? जे अन्न म्हणतो ना आपण, डिफरंट डिफरंट. तर त्यामुळे बांदीपूरमध्ये टायगरची पण संख्या खूप जास्त आहे. ठीक आहे, तर ते एकदा बघून घेतात. नेक्स्ट क्वेश्चन 82 झाला कर्नाटक. 83 काय? यस, योग्य विचारलंय. काय आन्सर? तिसरा नाही, चौथा असेल इथं. ठीक आहे, तर चौथा देश आहे बरोबर. तर तेवढं फक्त एक रॉंग असेल, क वालं, बाकी बरोबर आहेत. ठीक आहे, तर तिसरा नाही तो कोणता आहे? चौथा देश आहे. येस, गुड. बाकी मग बरोबर आहे. लो ऑर्बिट, लो अर्थ ऑर्बिट ए सॅट आहे. ठीक आहे, तर त्या बाबतीत ते दिलेले स्टेटमेंट्स बरोबर आहे. ठीक आहे, आणि भारतीय शास्त्रज्ञांनी वगैरे केला ते, इट्स ओके. आता रिसेंटली एक डेव्हलप केला आहे बघा आपण, एलिओ, लिओ म्हणतात त्याला. ठीक आहे, तर तो एकदा बघून घ्या. आणि एक डिस्ट्रॉय करणारा पण काहीतरी बनवलं आहे आपण, काय नाव आहे त्याचं? एक डिस्ट्रॉयर म्हणून काहीतरी बनवलंय, समथिंग काहीतरी नाव आहे, माझं थोडं क्लिक नाही होते आता ते. एकदा ते प्लीज चेक करा, है ना, की आपण लो अर्थ ऑर्बिटला असलेले जे सॅटेलाइट्स आहेत ते डिस्ट्रॉय करण्यासाठी एक डेव्हलप केलेली मिसाईल आहे. ठीक आहे, तर ती एकदा मिसाईल चेक करा. ठीक आहे, नेक्स्ट आहे काय याचं आन्सर? 84 83 या, ज्यांना नाही कळालं 83 आन्सर. ठीक, 84 काय आन्सर? 84 काय? विराट कोहली. येस, 4 इल, विराट कोहली नाही, तो आधीच्या लिस्ट मध्ये होता 18 मध्ये. ठीक आहे, तर 18 मध्ये होता तो, तर 18 मध्ये येईल बघा, इथे 18 यादीत होता तो. ठीक आहे, आणि यांचं 19 मध्ये दिलंय बघा त्यांनी, रिलायन्सचे आपले आहेत मुकेश अंबानी असणारच. ठीक आहे, त्यानंतर अरुंधती काटजू ज्या LGBT साठी, मेनका जे काय गुरुस्वामी ते LGBT साठी, ह्या 2019 लिस्ट मधले तिघ आहेत. आणि चौथे जे दिलंय ऑप्शन, तर ते 18 लिस्ट मध्ये होता विराट कोहली. ठीक आहे, तर हा डिफरन्स लक्षात घ्या. क्लिअर आहेत पर्यंत? कळालं? पहिल्या ह्याच्यात बघा थोडी याच्या 83 ना एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, प्लीज वाचा बरं का ती, की कोणता पृथ्वी डिलेव्हरीचा कोणता व्हेकल होता, मार्क 2 होता, आणि अजून काही अदर इन्फॉर्मेशन आहेत. मायक्रोसॉफ्ट आरला आपण जनरली तो एक यूज केलेला आहे. नाही नाही, हे सॉरी मायक्रोसॉफ्ट, मायक्रोसॉफ्ट आलं, मायक्रोसॅट जे आहे, तर मायक्रोसॅट आर आर वगैरे दिले त्यांनी. ठीक आहे, तर या उपग्रहाला ती मोहीम पार पाडली. ठीक आहे, आणि हे पृथ्वी PDV असं म्हणतात त्याला, मार्क 2. ठीक आहे, तर हे एक जनरली चेक करा पूर्ण. क्लिअर आहेत परत? ठीक आहे, तर हे पहिल्या क्वेश्चन आलं. 84 कळालंय. येस, 85 काय आन्सर आहे सर? येस, गुड. सेकंड हा पण डिरेक्टली क्वेश्चन आहे, तर ते बुक्स वगैरे माहिती असू द्या, या सगळ्या दिलेल्या आहेत काय काय बुक्स, त्या एकदा बघून घेतात. ठीक आहे, हे पाठ करायच्याच गोष्टी, याच्यात मी सांगून काही वेगळं चेंज होणार. 86 काय सांगा बरं? 86 चा येस, 4 आहे ना, दिल्ली वाराणसी. येस, गुड, दिल्ली वाराणसी, वंदे भारत एक्सप्रेस. कोणती आहे बरं ही, सांगा बरं, या ट्रेन ऍक्च्युली कोणत्या ट्रेनला रिप्लेस करणार आहे किंवा त्याचा ॲडवान्स? येस, गुड, शताब्दी. हा शताब्दी असेल. आणि आता वंदे भारत 2 पण काहीतरी सुरू करणार आहे. येस, कोणत्या रेल्वेला करणार आहे ते? येस, दिल्ली कटरा. पण कोणत्या याला रिप्लेस करणार आहे? राजधानी. ठीक आहे, राजधानी इथे दिलंय बघा, ते असेल इथे. सेमी हाय स्पीड इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट असं वरती त्याच्यावरती डेव्हलप्ड आहे. सेमी हाय स्पीड आहे बरं का ही, लक्षात ठेवा, सेमी हाय स्पीड इलेक्ट्रिक व्हर्जन आहे हे लक्षात घ्या. दोन्ही साईडला मेट्रो, आपल्या त्याला बुलेट ट्रेन सारखी दिसेल पण नाही आहे बुलेट ट्रेन, हे लक्षात ठेवा. सेमी हाय स्पीड आहे, आणि याला अजून एक नाव आहे या ट्रेनला, हे आपण काय नाव होतं याचं, सॉरी, इन वंदे भारत एक्सप्रेसचं अजून एक नाव आहे, दॅट इज ट्रेन 18. ठीक आहे, आणि वंदे भारत एक्सप्रेसचं जे दुसरं व्हर्जन कोणाला राजधानीला एक्सप्रेसला करणार आहे रिप्लेस, त्याचा ट्रेन 20 आहे. ठीक आहे, तर ती कोणती आहे? ट्रेन 20. तर ट्रेन 18 विचारली तर कोण आलं पाहिजे आपल्या ह्याच्यात, कोणाला रिप्लेस करणारी आली पाहिजे? शताब्दीला. आणि ट्रेन 20 कोणती आहे? राजधानी. ठीक आहे, दोन्ही वंदे भारतच्या अंडरच आहेत, वंदे भारत एक्सप्रेस. ठीक आहे, तर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, 15 फेब्रुवारीला झालं होतं. दुसरी जी आहे ती दिल्ली कटरा होती, पहिली दिल्ली वाराणसी आहे, दुसरी दिल्ली कटरा आहे.
आणि 30 वर्ष जुन्या इथे दिलेलं आहे बघा, 16 डब्यांचे असणारे एम पी एस सीत विचारतात डबे किती आहे, है ना, तर प्लीज डबे पण लक्षात ठेवा. आणि दीर्घ पल्ल्याची पण आहे, 200 किलोमीटरपर्यंत वेग आहे तिची, 200 किलोमीटर पर आर, हे पण विचारू शकतात की तिथे 400 देतील 500 देतील. प्लीज 200 वरती लिमिट करा. नॉर्मली 120 130 150 पर्यंत असते नॉर्मल ट्रेन्स, पण ही 200 पर्यंत, ठीक आहे. तर 200 पर्यंत लिमिट करा. आणि मला तरी इम्पॉर्टंट असं वाटतं की नेक्स्ट ट्रेन 20 जी आहे, 1020 आणि 1080 यावरती विचारू शकता ते. ठीक, क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट क्वेश्चन कितवा आहे आता, 87. काय आन्सर आहे याचं? वरीलपैकी सर्व अयोग्य आहे ना, येस गुड. तर काय आहे ते? अमेरिकन नागरिक आहेत, 13वे आहेत, 10वे नाही. तर 5 वर्षाचा कार्यकाल असेल ॲक्च्युली त्यांचा. आणि अध्यक्ष जिम कोण, आणि अध्यक्ष जिम कोण जे काही जिम योंग किम जे होते आपले पहिले, त्यांचा रिझाईन केलं होतं त्यांनी, त्यांचा कार्यकाळ संपला नव्हता, ठीक आहे. आणि त्यांची नंतर निवड झाली, त्यांचा 4 वर्षाचा कार्यकाळ लाभेल. तर 5 वर्षाचा असेल कोणाला, जे आता नवीन झालेत नवनियुक्त जे आहेत त्यांचा 5 वर्षाचा असेल, हे लक्षात घ्या, ठीक आहे. तर जिम योन किंग जे होते त्यांनी रिझाईन केलं होतं 3 वर्षे जे काही कार्यकाळ संपण्याच्या आधी, ते अचानक पद सोडलं होतं, ठीक आहे. तर कळालं क्वेश्चन काय ते, त्यामुळे सर्व अयोग्य. 88 काय आन्सर आहे? हे तर अगेन तुम्हाला पाठच करावं लागेल, म्हणजे बघावं लागेल कोण कधी काय झालं काय नाही. कोणत्या कोणत्या पहिले होतात माहिती आहे ना? सर्वात पहिले कोणते असते वर्षात? ऑस्ट्रेलियन ओपन, नंतर फ्रेंच, नंतर विम्बल्डन, नंतर अमेरिकन, है ना, किंवा यू एस ओपन, राईट. ठीक आहे, अफवा लक्षात ठेवायचं, अफवा, ठीक आहे. ए असेल पहिले अमेरिकन, सॉरी कोणती ऑस्ट्रेलियन होती, नंतर एफ फ्रेंच, नंतर डब्ल्यू विम्बल्डन, आणि परत ए म्हणजे लाईक अमेरिकन किंवा यू एस ओपन, येस, ठीक आहे. तर याचं आन्सर आहे 3, 88 आन्सर आहे, ठीक आहे. तर हे सिक्वेन्स प्लीज बघून घ्या, कोण कसं जिंकलेलं आहे काय कधी ते. नॉमी ओसाका, ठीक आहे, नंतर ॲश लेबार्टी, ठीक आहे, विम्बल्डन आणि यू एस ओपन, ठीक आहे. कळाला क्वेश्चन, हे डिरेक्ट आहे, तो तुम्हाला करायचाच होता. नेक्स्ट आहे पर्यावरण व्यवस्थापन उत्तम अंमलबजावणी आय एस ओ वाले जे सर्टिफिकेशन आहे. तर भारतातलं पहिलं रेल्वे स्थानक कोणतं आहे? गुवाहाटी, गुड, गुवाहाटी असेल त्याचं आन्सर. तर 14001 हे कशा संदर्भात आहे? एन्व्हायरमेंट रिलेटेड, ठीक आहे, गुवाहाटी. नेक्स्ट क्वेश्चन 90, येस, बांगलादेश नाही आहे याच्यामध्ये, बाकी सगळे असतील, ठीक आहे. आशाई चहा आघाडी जे काही आहे त्याच्याबद्दल दिलेलं आहे. तर हा बांगलादेश सोडून बाकी आहेत मग त्यामध्ये, तर बघा श्रीलंका आहे, बाकी दिलेले आहेत त्यामध्ये, श्रीलंका, इंडोनेशिया आणि भारत, आणि जपान पण एक ॲड करा यामध्ये, जपान पण एक असेल. श्रीलंका आणि जपान 5 आहेत ना टोटल, भारत, चीन आणि इंडोनेशिया प्लस श्रीलंका अँड जपान, झाले 5, ठीक आहे. हे 5 जण आहेत. नेक्स्ट आहे 91, काय याचं आन्सर? ऊसतोड रिलेटेड आहे बघा. डिजिटल एज्युकेशन गॅरंटी प्रथमतः सुरू करण्यात आला तो पुणे सातारा, ठीक आहे, पुणे सातारा. आणि पुण्यामध्ये कुठे झालंय? बारामती पुरंदर आणि सातारामध्ये फलटण खंडाळा, ठीक आहे, इथे आहेत. डिजिटल एज्युकेशन गॅरंटी प्रकल्प कळालं, पुणे सातारा स्पेसिफाईड, हे लक्षात ठेवा, हे विचारू शकतात, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 92, आत्ता रिसेंटली कोणाला झालेत 50 वर्ष कम्प्लीट? राजधानी, गुड. बघा राजधानीवर अगेन ट्रेन कोणती आहे? 20, ठीक आहे. तर ते ओव्हर इंटरलिंकिंग करा प्लीज, राजधानी एक्सप्रेस. आणि कुण कुठून कुठपर्यंत येईल? कोलकाता न्यू दिल्ली किंवा हावडा इथून आहे, ठीक आहे, कोलकाता न्यू दिल्ली एक्झॅक्टली तिथं दिलं आहे बघा त्याची 50 वर्ष कधी झाली, 3 मार्च 1969 असा होता तिचा प्रवास, ठीक आहे. नेक्स्ट 93 काय आन्सर आहे? येस गुड, क आणि ड अयोग्य विचारलं ना, येस. यू एन ई पी असेल तिथे, युनायटेड नेशन, सॉरी यू एन ई पी नाही, युनायटेड नेशन असेल यू एन द्वारे, आणि ते कोस्टारिका होता, न्यूयॉर्क नाही, ते कोस्टारिकामध्ये.
ठीक आहे. तर अ आणि ब बरोबर आहे. युनायटेड नेशन आहे ते युनेस्को नाही आहे. आणि तिसरा सॉरी लास्टवालं ड जे आहे त्यामध्ये ते कोस्टारिका येथे स्थापन झालं. ठीक आहे, शांती विद्यापीठ. क्लिअर आहेत पर्यंत? 94. अगेन हे फॅक्च्युअलच क्वेश्चन आहे. तीन आन्सर आहे याचं, तीन आन्सर आहे. 94चा 3 आहे. ओके, 94 ऑपरेशन बंदर आहे याचा आन्सर. येस, 4. सगळ्यांना माहिती आहे ना हे किती बालाकोटचा इशू खूप ताजा होता, पुलवामाच्या अटॅक नंतर झालेला आहे. तर बघा इथे मिराज 2000 वापरलेलं होतं. ठीक आहे, तर हे ऑपरेशन प्लीज नीट बघून घेताल, किती जवान शहीद झालते एक्सेट्रा हे पण विचारू शकतात. ठीक आहे, तर आन्सर काय मग त्याचं? ऑपरेशन बंदर. नेक्स्ट 96 कॅबिनेट कमिटिया. हे विचारू शकतात, बरेच वादात होते. का वादात होतं हे? बिचारे आपले काय नाव त्यांचं, आपले फायनान्स मिनिस्टर, आपले सॉरी सिक्युरिटी जे मिनिस्टर आहे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना फक्त दोनच कमिट्यामध्ये ॲड केलं होतं, एवढे 8 पैकी. ठीक आहे, तर त्यामुळे ते वादात होतं की एवढ्या मोठ्या पर्सन आहे किंवा एवढे मोठे सिक्युरिटीचे हेड आहेत तर त्यांना फक्त दोनच कमिटीमध्ये कसं ॲड करू शकतात. तर त्यामुळे हा इश्यू गाजला होता थोडासा. ठीक आहे, नंतर त्यांना 6 मध्ये केलं आहे आता टोटल. ठीक आहे, पण चालूच राहील ते, तो विषय वेगळा आहे. सांगायचा आन्सर काय मग? येस, योग्यच विचारलंय ना? हा योग्यच आहे. काय आन्सर आहे सर? नाही, सध्या एकूण किती कमिटी आहेत टोटल? 8 आहेत. गुड. सर्व कॅबिनेट समित्यांमध्ये अमित शहा आहेत का? येस आहेत, सगळ्या कमिट्यांमध्ये आहेत. त्यानंतर असणारच आहेत, आता सध्या एवढा धिंगाणा चालू आहे त्यांचा, तर त्यामुळे कॅबिनेट कमिटी तर काय आहे ना, हे ना, तर त्यामुळे सगळ्याच्यात आहेच ते, त्यात तर काही वादच नाही. दुसरं आहे आधीच्या कॅबिनेट समित्याशिवाय जी दिलंय त्यांनी की निवास विषयक काय गुंतवणूक वृद्धी या दोन नवीन स्थापण्यात आल्यात. ठीक आहे, तर या दुसऱ्या आहेत बघा, अजून त्या दोन ज्या नवीन ॲड झाल्यात तर त्या रोजगार विषयक आहे दुसरी. पहिली गुंतवणूक एक आहे आणि ही दुसरी कोणती आहे? रोजगार विषयक. रोजगार कौशल्य, रोजगार व कौशल्य विकास कॅबिनेट कमिटी अशी आहे ती दुसरी. ठीक आहे, तर तिथे गुंतवणूक दिली आहे त्यामुळे ती चुकीची आहे. ठीक आहे, सॉरी निवास विषयक दिली आहे तर ती चुकीची आहे, गुंतवणूकवाली बरोबर आहे. कळत आहे तुम्हाला मी काय म्हणतो आहे? बघा टोटल 8 कमिट्या आहेत, त्यातल्या 7वी आणि 8वी नवीनवाली. आलं लक्षात? ठीक आहे, 7वी आणि 8वी नवीन आहे, पण यांनी काय म्हणलं आहे? निवास विषयक आणि दुसरी काय दिली? गुंतवणूक व वृद्धी. तर एक बरोबर आहे यातली, पण दुसरी रॉंग आहे ना, कारण रोजगार विषयक ही तसं पाहिलं तर नाहीच आहे त्यामध्ये. ठीक आहे, मग ती शेवटी आलेली. तर क रॉंग आहे. ड काय? मोदी. दोन समित्यांमध्ये समावेश आहे मोदींचा. तर मोदींचा किती आहे? 6 मध्ये आहे आणि त्यामध्ये नसलेल्याच बरोबर तिथं दिल्यात बघा, निवास विषयक आणि संसदीय. तर यांनी काय म्हणलंय? पंतप्रधान नरेंद्र मोदी निवास विषयक व संसदीय या दोन समित्यांमध्ये समावेश आहे, बट ऍक्च्युली या दोन सोडून बाकी सगळीकडे आहे. कळलं? म्हणून ते स्टेटमेंट रॉंग आहे. येते का लक्षात? तर या ज्या दोन आहेत ड वाला ते एक्झॅक्ट फक्त इथे दोन सोडून आहेत, या दोन सोडून, पण ऍक्च्युअली त्यांनी या दोन मध्ये आहेत असं म्हणलंय. याचा आन्सर असेल फक्त ब काय त्यामध्ये बरोबर आहे, बाकी सगळे रॉंग आहेत. पहिल्यामध्ये 8 पाहिजे होतं, सेकंडमध्ये तिथे निवास नव्हतं पाहिजे, निवास विषयक नव्हती पाहिजे, तर कोणती पाहिजे होती? रोजगार विषयक, बरोबर आहे. आणि थर्डमध्ये काय सॉरी फोर्थमध्ये काय दिलं आहे की निवास विषयक आणि संसदीय या सोडून 6 मध्ये आहेत, तर ते बघून घेताल तिथे. ठीक आहे, ते याचे नसलेले आहेत, ते मला मराठी टाईप नाही करतायत म्हणून NA टाकलं आहे मी, हे समजून घेताल तुम्ही नसलेल्या. ठीक आहे, तर ते बाकी काही नाही, तर तेवढं समजून घ्या. मला मराठी मी खूप प्रयत्न केला पण ते काही जमलं नाही मला. ठीक आहे, तर फायनान्स मिनिस्टर जे आहेत आपल्या तर निर्मला सीतारामन आहेत, तर त्यां टोटल किती आहे? 6 याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, आणि आपले डिफेन्स मिनिस्टर सुद्धा 6 मध्ये आहेत. ठीक आहे, तर तेवढं घरी जाऊन बघा कोणत्या कोणत्या. कळायला सगळ्यांना हा क्वेश्चन? ओके, गुड. ठीक आहे, 97. या 97 मध्ये राजनाथ सिंग आता दोन होते बघा पहिले, आता 4 देणार आहेत त्यांना, म्हणजे टोटल 6 होतील. ठीक आहे, तर दिलंय का नाही ते एकदा चेक करून मग ऍड करा तुम्ही. तर नेक्स्ट आहे 97 काय? येस, स्पाइक रणगाडा विरोधी.
आपलं कोणतं आहे रणगाडा विरोधी सध्या? आपलं स्वतःचं ना आ गया है ना, ना आ गया, अजून कोणतं आहे? हेलिनाग, गुड, येस, हेलिकॉप्टरवरून सोडलं की हेलिनाग, ठीक आहे. तर दॅट इज हेलिनाग, दोनच आहेत, नाग आणि हेलिनाग, हे लक्षात ठेवा. प्लस आता हे नवीन आपत्कालीन अधिकारांतर्गत रणगाडा विरोधी आपण जे इस्रायलकडून घेत म्हणजे इस्रायलसोबत कोलॅबरेशन करूनही घेतलेले आहेत, दॅट इज स्पाईक, फायर अँड फॉरगेट असं आहे, रणगाडा विरोधी आहे आणि 4 किलोमीटरचा पल्ला आहे, हे पण लक्षात ठेवा. डोंगराळी मैदानी भागात वगैरे आपण त्याला हिट करू शकतो, ठीक आहे. तर प्लीज हे स्पाईक व्यवस्थित बघा आणि पॅरलली आपले नाग आणि हेलिनाग. क्लिअर आहेत पर्यंत? याच्यात काही क्वेश्चन विचारायचं आहे 97 मध्ये? ठीक आहे, तर आन्सर याचं इस्रायल आहे. नेक्स्ट आहे 98, काय आन्सर आहे? वेद राही यांच्याबद्दल आहे तो क्वेश्चन, ठीक आहे. तर काय ते कुठले आहेत मूळचे? जम्मू काश्मीर, येस, गुड. 1958, येस. त्यानंतर तिसरं काय? कथा वगैरे लिहिलेलं आहे, ज्ञानपीठ नाही आहे त्यांना, ठीक आहे. साहित्य अकादमी पुरस्कार आहे, ज्ञानपीठ नाही दिलेलं आहे, ठीक आहे. तर बाकी तिन्ही बरोबर आहे पहिले, पण साहित्य क्षेत्रातील कोणतं आहे? ज्ञानपीठ नाही दिलं आहे त्यांना, साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. लास्ट स्टेटमेंट बघू शकतो, ठीक आहे. बाकी त्यांच्या कादंबऱ्या वगैरे एकदा ओवरलुक करा. वेदराही वगैरे जे काही उर्दू वगैरे आहेत, प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत, चित्रपट लेखन पण केलं आहे, चित्रपट निर्मिती पण आहे. तर प्लीज हे पाठ करून घेताल. एक्झामच्या आधी 15 दिवस आणायचं एखादं बुक, फुल पुरस्कार हे ते रट्टा मारायचं यामध्ये, ठीक आहे. तेच ऑप्शन असतं, दुसरं काय? 99. नेक्स्ट क्वेश्चन, पिनाकी चंद्र घोष योग्य पर्याय. पूर्वी ते राष्ट्रीय मानवी हक्काचे अध्यक्ष नव्हते ते, ठीक आहे, तर यस सदस्य होते. आणि दुसरं, सर्वोच्च न्यायालयाचे नव्हते ते माझ्या सरन्यायाधीश, ठीक आहे. तर ते पण एक लक्षात ठेवा, माजी न्यायाधीशच होते फक्त, सरन्यायाधीश नव्हते, ठीक आहे. तर त्यामुळे पहिले दोन रॉंग आहेत, क आणि ड बरोबर आहे, ठीक आहे. इथे केले बघा ते ब्लूमध्ये, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे ते मुख्य न्यायाधीश होते, म्हणजे आपले स्टेट हायकोर्टचे, ठीक आहे. मूळचे कोलकाता, ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रीय मानवी हक्क आयोग सदस्य, ठीक आहे, सदस्य होते. क्लिअर आहेत पर्यंत? कळालं? ओके. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन 100 आहे ना शेवट, आता झालं बाबा, सुटले तुम्ही एकदाचे, ठीक आहे. सरांनी फार ओढलं म्हणले असतील, एवढ्याच चालतं डिस्कशन, कमीच जास्त ओढलंय, जास्त ओढलंय का, सॉरी बरं का, ठीक आहे. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला, पण मला ती सवयच आहे की एक्सप्लेन केल्याशिवाय सोडूच वाटत नाही, आता काय करावं, ठीक आहे. करा पण कॅपॅसिटी इन्क्रीज करा तुमची, है ना, पडला बघा, ठीक आहे. तोही त्रस्त झाला आता, तर प्रॉब्लेम तरी मी आतापर्यंत म्हणजे बरेच क्वेश्चनला खूप पास घेतले, नाही तर माझी इच्छा होती अशी शिकवावं, अजून 2-3 असे आहेत टॉपिक जे शिकवण्यासारखे आहेत, पण ॲटलीस्ट पुढच्या टेस्टला झाले असते. घेईल नक्की, भेटू आपण परत, तेव्हा नक्कीच घेईल, ठीक आहे. एनिवेज, लास्ट क्वेश्चन चला, 100वा क्वेश्चन. काय आन्सर याचं? वर्ल्ड प्रेस ना, येस, म्यानमार, ठीक आहे. तर म्यानमार आहे, डिरेक्ट क्वेश्चन होता द लास्ट, येस. पीपीटी हा मी काय करतो, फॉरवर्ड करून देतो ग्रुप, मला माहीत नाही तुमचा ॲक्च्युली ग्रुप वगैरे, तर या पीपीटी आम्ही तुम्हाला फॉरवर्ड करून देतो सगळ्या, हां लगेच देऊ शकतो, चालेल. हां, चॅनलवरती पाठवून देतील, मी याची PDF कन्वर्ट करतो आणि चॅनलवरती सरांना देऊन टाकतो, ठीक आहे, चेक करा. ओके, थँक्यू, येस. 64 ते उलट हिंदकुशला आहे ना जॅग्रस आहे आणि सुलेमानला एल्बस.